एक मिनट सर, यूट्यूब लगे। हो। राष्ट्रीय मधमाशी बोर्ड, कृषी शेतकरी कल्याण विभाग, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या अर्थसहाय्याने डॉक्टर विठ्ठल विखे पाटील सहकार प्रबंधन संस्था पुणे व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मार्गे पुणे यांचे संयुक्त विद्वाने आयोजित मधमाशी पालन एक शास्त्रीय पद्धतीने आपण कशा प्रकारे करू शकतो या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ आपल्या सर्वांचं यांनी स्वागत करतो। मित्रांनो, आपल्याला माहित आहे शेतकऱ्यांसाठी हा 3 दिवसीय ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी राबवलेला आहे आणि याच अनुषंगाने हा दुसरा आहे। आमंत्रित करतो आजच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे समोर आहे माननीय श्री दिवेकर विठ्ठलराव विखे पाटील संस्था की त्यांनी पुढील कार्यक्रमाचा प्रस्ताविक करावं। माननीय श्री देवदत्त दिवेकर सर प्लीज। नमस्कार। या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डुमरे सर आणि बांगर मॅडम आणि जगतापजी आपल्या तिघांचंही या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत। तसंच या कार्यक्रमामध्ये सहभागी असलेले सर्व प्रशिक्षणार्थी, शेतकरी बंधू आणि विविध सेवांचे अधिकारी, पदाधिकारी, आपला हा 3 दिवसाचा जो कार्यक्रम सुरू आहे शास्त्रीय पद्धतीनं मधमाशी पालन या विषयावरती, त्याचा आज आपला दुसरा दिवस आहे। काल पहिल्या दिवसामध्ये आपल्याला खूप छान मार्गदर्शन डुमरे सरांचं आणि बांगर मॅडम दोघांचंही अतिशय सुंदर मार्गदर्शन आपल्याला झालं होतं आणि त्यालाच पुढे नेत आज आपण आजच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात कार्यक्रमाची करतोय। आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला सुरुवातीला बांगर मॅडम मार्गदर्शन करतील, त्याच्यामध्ये मधमाशी पालनासाठी योग्य झाडे। काल आपले बरेचसे प्रश्न होते, त्यातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आजच्या या सेशनमधनं, दोन्ही सेशनमधनं आपल्याला मिळणार आहेत। तर मॅडम सुरुवातीला जो सेशन घेणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला मधमाशी पालनासाठी योग्य झाडे, त्यानंतर उपयुक्त अवजारे आणि मधमाशीच्या किडी आणि रोग आणि त्यांचं नियोजन असा पहिला विषय आहे। तर मी मॅडमना विनंती करतो की त्यांनी आपलं सेशन सुरू करावं। मॅडम स्क्रीन दिसतंय का सर? हो, दिसतोय। ओके, फुल 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 स्क्रीन स्क्रीन, आहे आप फुल तुमची? स्क्रीन कर, फुल फुल स्क्रीन स्क्रीन करा। कर। ओके, नमस्कार। आपला आजचा विषय आहे ओळख, तर ऑलरेडी सरांनी करून दिली आणि कालही मी माझा परिचय सांगितला आहे। तर आपण डायरेक्टली आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करू। आजचा आपला जो विषय आहे त्याचा थोडक्यात मी सांगते। तो विषय जो आहे तो म्हणजे मधमाशांच्या पालनासाठी कुठली योग्य झाडं आपल्याला लावणं गरजेचं आहे, नंतर त्याच्यासाठी ती झाडं लावली तर हा एक पहिला भाग झाला। आणि दुसरं म्हणजे काय, त्याच्यासाठी कुठले अवजार आपल्याकडे असणं गरजेचं आहे, ते अवजार आपल्याला पहिले विकत घेणं गरजेचं आहे। ती कुठले कुठले अवजार आहेत जे आपल्याला मधुमक्षिका पालन करताना आपल्याला गरजेचे असणार आहे, ते आज आपण बघणार आहोत। आणि आपला शेवटचा आजच्या ह्या व्याख्यानाचा भाग म्हणजे मधमाशांवरती येणाऱ्या काही किडी व काही रोग यांचं नियोजन आपण कुठल्या प्रकारे आपण करू शकतो याबद्दल आज आपण बोलणार आहोत। आता सर्वात प्रथम आपल्याला मधमाशांचं पालन करायचंय, तर मधमाशांचं पालन करण्याच्या अगोदर सगळ्यात पहिलं आज आपण पेटी घेतली आणि मधमाशा आणल्या तर लगेच आपण त्याचं व्यवस्थित पालन करू शकाल असं नाहीये। तर आपल्याला मधमाशांचे पालन म्हणजे आपल्याला बी कीपिंग करायची, याच्या आधी आपल्याला सर्वात प्रथम त्या बी कीपिंग करायच्या आधी आपण त्या मधमाशांना अन्न देण्याची म्हणजे अन्नाची सोय करणं गरजेचं आहे। जर तुमच्याकडे अन्नच नसेल मधमाशांसाठी तर आपण त्या पेट्या विकत घेऊन त्याचा काहीच उपयोग नाहीये। तर त्याच्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम त्यांना लागणारं अन्न म्हणजे जे काही फुलं आहेत ते आपण त्यांना त्याची तयारी, वर्षभर आपल्याला मधमाशांना फुलं भेटतील याची तयारी आपण करणं गरजेचं आहे।
वर्षभर म्हणजे 365 दिवस आपण रोज कोणते ना कोणतं फुलं त्यांना उपलब्ध होतील याची आपण खबरदारी घेणं गरजेचं आहे. आता मग त्या मध्ये आपण कुठले कुठले फुलं लावायला पाहिजे, तर वर्षभर वेगवेगळ्या सीझनला वेगवेगळ्या म्हणजे फ्लावरिंग असेल, फुलं असतील, अशा प्रकारे आपण त्या झाडांची निवड करायची. आणि ती फुलंच त्यांचं अन्न आहे मधमाशांचं, म्हणून आपण काय करायचे सगळ्यात पहिलं पेटी आणण्याच्या अगोदर आपण काय करायचे त्यांना त्यांच्या अन्नाची म्हणजे फुलांची सोय करणं गरजेचं आहे. आता आपण त्याच्यामध्ये कुठले कुठले फुलं म्हणजे कुठले कुठले झाड लावायला पाहिजे, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सूर्यफूल आणि मोहरी. ठीक आहे, सूर्यफूल आणि मोहरी हे खूप महत्वाचे आहे, ज्यांच्यामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना मकरंद आणि परागपण भेटतात. आता हे जे झाड आहे त्यांच्या आधी सगळ्यात पहिलं मधमाशी काय करते, स्वतःचं अन्न गोळा करण्यासाठी ती काय करते शेतामध्ये जाते, आणि शेतातून ती काय करते तिचं अन्न गोळा करते, म्हणजे ती काय करते फुलांवरती बसते, फुलांवरती बसते आणि तिथून ती काय करते तिला पाहिजे असलेलं मकरंद आणि परागकण ती काय करते गोळा करते. परागकण हे तिच्या शरीराला चिकटतात आणि नंतर ती काय करते तिच्या शरीराच्या पायावरती म्हणजे जो तिचा पाय आहे तिच्या पायी शेवटचा पाय त्या पायावरती एक पिशवी असते. मी कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं त्या पिशवीमध्ये ती काय करते ते परागकण ती साठवते, आणि तिथे त्या मधमाशीला जी जीभ असते त्या जीभेच्या साह्याने ती काय करते सगळा मधुरस मकरंद जे आहे ती काय करते ती खाऊन घेते. ठीक आहे, अशा प्रकारे ते काय करतात. ह्या सर्व गोष्टींसाठी त्यांना काय गरजेचं आहे, फुलं गरजेची, आणि फुलं उपलब्ध होतील यासाठी आपण काही झाडं लावणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये पहिलं आहे सूर्यफूल, दुसरा आहे मोहरी, नंतर गाजर आहे, नंतर लसूण घास आहे, मेथी आहे, मुळा, शेपू, ओवा, ह्या ह्या फुलांचा म्हणजे ह्या जे पालेभाज्या आहेत त्यांचाही आपण लावले तरीही आपल्याला मधमाशांना आपल्या मधमाशांना अन्न उपलब्ध होईल. नंतर शेवगा आहे, हद्दा आहे, हेही यांनाही खूप फुलं असतात, हेही झाडं तुम्ही काय करू शकता मधमाशांना अन्न म्हणून तुम्ही लावू शकता. आपल्या झाडाचे जे बांध आहेत किंवा शेताच्या कडेचा जो बांध आहे त्या बांधांवरतीही आपण ही झाडे लावू शकतो. प्रत्येकी किमान 20 झाडं वांग्याची, 20 झाडे मिरचीची आणि 20 झाडं टोमॅटोची ही लावणं तितकंच गरजेचं आहे. नंतर तुम्ही करडईही लावू शकता, काही झाडं करडईचे, काही झाडं कारळे खुरसणे त्याचेही तुम्ही लावू शकता. नंतर तुम्हाला बाजरीची झाडंही काही झाडं लावणं गरजेचं आहे. बाजरीवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये मधमाशा आपलं अन्न गोळा करण्यासाठी जात असतात, त्यामुळं ही झाडं लावणं खूप महत्वाचे आहे. आता हे जे झाड दिसत आहे इकडे तुम्हाला ओव्याचं झाड आहे, ठीक आहे, ह्या ओव्याच्या झाडावरती इथं मधमाशी तिचं अन्न गोळा करण्याचं काम करत आहे, आणि इथं हे खाली जे दिसत आहे हे पण ओव्याचं झाड आहे. ह्या ओव्याच्या झाडामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये ती काय करते माशा इथे तुम्हाला बसलेले दिसत आहेत, तर 7-8 माशा एकाच झाडावरती बसलेल्या आहेत आणि त्यातून अन्न गोळा करण्याचं काम करत असतात. जेव्हा ते अन्न गोळा करतात त्याच वेळेस ते काय करतात दुसऱ्यांनाही म्हणजे त्या झाडालाही त्या मदत करत असतात. जेव्हा त्या झाडावरती बसतात त्याच वेळेस त्या काय करतात तिथून उठून त्या काही वेळाने दुसऱ्या झाडावरती जेव्हा बसतात त्यावेळेस काय होतं ह्या झाडावरचे परागकण दुसऱ्या झाडावरती पडतात आणि त्यामुळे परागीभवनाची क्रिया घडून येते, आणि परागीभवन चांगलं झालं की फलधारणा चांगली होते आणि बीजधारणाही चांगल्या प्रकारे होते. नंतर आहे बाकीचे काही झाडं आहेत ते 365 दिवस आपण शेतात लावणे गरजेचं आहे मधमाशांच्या पेट्या ठेवण्यासाठी. त्याच्यामध्ये थोडा हरभरा लावायला पाहिजे, काही झाडं हरभऱ्याची लावणंही गरजेचं आहे. काही वेलवर्गीय पिकं जे असतील ते वेलवर्गीय पिकंही तुम्ही लावायला पाहिजे. नंतर बिजलीचे झाडं काही लावायला पाहिजे, कढीपत्त्याची झाडं ही गरजेचे आहे, कढीपत्त्याच्या फुलांवरतीही मधमाशा आपला अन्न गोळा करत असतात. नंतर काही पॅशन फ्रूटची वेलही तुम्ही लावणं गरजेचं आहे. शेवरी असेल, बकान असेल, ही झाडंही तुम्ही बांधावरती शेताच्या कडेने काही झाडं लावू शकता, जे त्यानेही तुमचं मधमाशांना अन्न उपलब्ध होईल. नंतर पिवळीचीही काही झाडं तुम्ही लावणं गरजेचं आहे. नंतर भेंडी असेल, हॉलीहॉक असेल, याचीही काही झाडं शेतामध्ये लावणं गरजेचं आहे. वेडेलियाची ही काही झाडं तुम्ही शेतामध्ये लावले तर त्याचाही वर्षभर तुम्हाला अन्न उपलब्ध होण्यासाठी मदत होतो. नंतर कांद्या बियाण्याचे काही प्लॉट्स असावेत, कांद्या बियाणे
चाहे जर प्लॉट असेल तर त्याचाही खूप फायदा होतो, मधमाशांना अन्नाची कमतरता भासत नाही. नंतर क्रिसमस बुश हेही याचेही काही प्लॉट्स आपण लावणं गरजेचं आहे. नंतर वेडेलिया गार्डन प्लॉटही तिथं तुम्ही लावणं गरजेचं आहे. शेताच्या बांधावरही काही झाड लावायची. आता हे शेतामध्ये काय काय लावायचं हे आपण बघितलं. आता शेताच्या बांधांवरती कुठले कुठले झाड लावायचे, जे फळझाड आहेत ते तुम्ही शेताच्या बांधांवरती लावणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये आंबा असेल, नारळ, चिक्कू, सीताफळ, डाळिंब, करंज, कडुलिंब आणि चेरी हे झाडंही काही प्रमाणामध्ये तुम्ही झाडांच्या शेताच्या बांधांवरती ही झाडं लावू शकता. या झाडा इथं तुम्हाला शेजारच्या फोटोग्राफ मध्ये हे पोमोग्रेनेट डाळिंबाचं फुलं दिसतायत. डाळिंबाचं झाड आहे, त्याच्यावरची डाळिंबाची लागलेली फुलं दिसतायत. एकाच फुलावरती खूप ती चार एक माशा तुम्हाला दिसत असतील. ह्या चार माशा त्या एका फुलामधूनच त्या काय करतात, त्याचं अन्न गोळा करण्याचं काम करत आहे. जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर मधमाशा जर अन्न गोळा करत असतील तर परागीभवनाचं काम तेवढ्याच चांगल्या प्रकारे होत असतं आणि फळदार नाही तेवढ्याच चांगल्या प्रकारे डाळिंबामध्ये तुम्हाला होताना दिसेल. नंतर काही अजून शेताच्या बांधावरती लावण्यासाठी काही झाड आहेत, त्यांच्याकडनं आपल्याला अन्न उपलब्ध होतो. त्याच्यामध्ये चिंच आहे, पपई आहे. बांधावरती तुम्ही गवत वाढून दिलं, जर बांधावरती गवत वाढलं तर त्या गवतालाही फुलं येतात आणि त्या फुलांवरतीही मधमाशा काय करतात, फुलांमधूनही मधमाशा त्या गवतामधून गवताच्या फुलांमधूनही मधमाशा आपलं अन्न गोळा करत असतात. काही आईस्क्रीपरचे आईस्क्रीम क्रीपरचेही झाड तुम्ही वेल लावू शकता बांधांवरती. नंतर पेरू आहे, नंतर शिसम आहे, निलगिरी आहे, जांभूळ आहे किंवा लिंबू आणि इडलिंबूची काही झाडं जे तुम्ही लावले तर तुम्हाला योग्य प्रमाणामध्ये अन्न उपलब्ध, वर्षभर अन्न उपलब्ध राहू शकतं. आता ह्या फोटोमध्ये दाखवलेलं आहे हे जे आहे हे चिंचेचं फुल आहे, ठीक आहे. ह्या चिंचेच्या फुलावरती मधमाशी तिचं अन्न गोळा करताना आपल्याला दिसत आहे. आता हे काही आईस्क्रीम क्रीपरचे झाड वेल दिसत आहेत. ह्या वेलींना खूप मोठ्या प्रमाणामध्ये फुलं आलेली दिसत आहेत आणि ह्या 3 नंबरचा जो फोटोग्राफ आहे इथं तुम्हाला मधमाशी ही दिसते. ज्या आईस्क्रीम क्रीपरचे जे फुलं आहेत त्या फुलांमधून तिचा अन्न गोळा करण्यासाठी तिथं ती आकर्षित झालेली आहे. फुलांना ऑलरेडी एकदम म्हणजे फुलं हे नॅचरली काय करतात, मधमाशांना आपल्याकडे आकर्षित करतात. मग त्यांचे वेगवेगळे रंग असतील, फुलांचे वेगवेगळे रंग असतील किंवा त्यांचा एक सुगंध असेल, त्यामुळे काय होतात मधमाशा तिकडे ऑलरेडी नॅचरली त्या काय होतात तिकडे अट्रॅक्ट होतात, आकर्षित होतात आणि नंतर तिथे त्या काय करतात त्यांचा अन्न गोळा करण्याचं काम करतात. आता इथे एक फोटोग्राफ ऍड केलेला आहे, सूर्यफुलाच्या झाडाचा फोटोग्राफ आहे. फुल सूर्यफुलाच्या फुलावर म्हणजे सूर्यफुलाचं जे फुल आहे त्या फुलावरतीही मधमाशा काय करतात मोठ्या प्रमाणामध्ये ते काय करतात त्यांचा अन्न गोळा करतात. त्या इथे एक फोटोग्राफ मध्ये इथे एक मधमाशी दिसते फुलावरती आणि इथे एकाच फुलावरती 3 मधमाशा तुम्हाला दिसतायत ज्या त्या फुलामधून काय करतात त्यांचा अन्न गोळा करण्याचं क्रिया त्यांची चालू आहे. नंतर ह्या दुसऱ्या फोटोग्राफ मध्ये तुम्हाला इथं टोमॅटोचं पहिल्या फोटोग्राफ मध्ये हे टोमॅटोचं फुलं दिसतायत. पिवळसर रंगाची टोमॅटोची फुलं आहेत आणि त्या फुलावरतीही मधमाशी एकदम अलगद बसलेली आणि ती काय करते त्याच्यातून तिचं परागकण आणि मकरंद गोळा करत आहे. ठीक आहे, मधमाशी झाडावरती फुलावरती बसले झाडावरती बसले म्हणून फुलाचं नुकसान कधीही होताना आपण बघितलेलं नाहीये. मधमाशी झाडावरती बसली फुलावरती बसली किती नाजूक फुल असेल तर ती त्या फुलालाही कुठल्याही प्रकारची इजा करत नाही. हे जे दुसऱ्या फोटोग्राफ मध्ये दिसते ते वांग्याचं फुल आहे. ह्या वांग्याच्या फुलामधूनही ती तिचा अन्न गोळा करताना आपल्याला दिसते आहे. नंतर काही आईस्क्रीपरचा हा फोटो आहे. इथे एक मधमाशा आईस्क्रीपरच्या फुलांवरती बसलेली दिसते, आईस्क्रीम क्रीपरच्या फुलांवरती. आणि इथे एक मधमाशी जी आहे ती उडताना दिसते, तिचे फ्लाइंग चालू आहे त्यामुळे तो फोटो क्लिअर दिसत नाहीये. ह्या फोटोमध्ये हे 2 मधमाशा त्या आईस्क्रीपरच्या झाडावरती आपल्याला बसलेल्या दिसत आहेत. आणि नंतर मोहरी, जेव्हा कुठलेही फुलं नसतील त्यावेळेस काही म्हणजे त्याच्यामध्ये जास्त करून मोहरी लावली तरीही तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय होतं अन्न उपलब्ध होतं. मोहरी मध्ये पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते काय करतात मोहरीच्या झाडांमधून फुलांमधूनही ते मोठ्या प्रमाणामध्ये अन्न गोळा करताना दिसतात. ह्या एकाच फुलावरती बघा खूप साऱ्या माशा बसलेल्या आहेत, तिकडच्या साईडच्या दिसत नाहीयेत आणि इकडच्या साईडला ऑलरेडी 5 माशा आपल्याला दिसत आहेत आणि त्या त्यांचं अन्न गोळा करण्याचं काम करण्यामध्ये व्यस्त झालेल्या दिसत आहेत.
नंतर इथं आहे एक शेवग्याचा, आपण शेवग्याच्या फुलाचा फोटो ऍड केलेला, शेवग्याच्या फुलाचा फोटो आहे. इथं पण एक माशी बसते, दिसते मधमाशी, आणि तीही शेवग्याच्या फुलामधून नक्कीचा अन्न गोळा करण्यामध्ये व्यस्त आहे. नंतर हे आहे गाजराच्या झाडावर, हे गाजराची फुलं आहे, त्या गाजराच्या फुलांवरती मधमाशी बसून ती आपलं अन्न गोळा करते. हे व्हिडिओ आहे याच्यामध्ये, पण ते प्ले होत नाही, नंतर डोंगरे सर शेवटी माझ्या लेक्चरच्या दाखवतील ते व्हिडिओ. नंतर काही बांधावरती गवत वाढू द्या, बांधावरती गवत वाढलं तर बांधत्या बांधावरच्या गवतांनाही फुलं येतात, आणि ती फुलंही खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय करतात, त्या फुलांमधूनही मधमाशा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा अन्न गोळा करत असतात. आता इथं बघा, तुम्हाला हे जे दिसतंय गवत, ह्या गवतावरती हे फुलं बघा, नवरात्रीच्या सीझन मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये येतात ही फुलं. ह्या फुलांमधूनही मधमाशा आपलं अन्न गोळा करतात मोठ्या प्रमाणामध्ये. नंतर इथं पण एक दाखवलेलं आहे गवत, त्या गवतामधूनही मधमाशी आपलं अन्न गोळा करताना आपल्याला दिसतंय. म्हणून जर फुलं फुलोऱ्यामध्ये आलेले असतील तर ते गवत काढून टाकू नये. नंतर बांधावरती गादर गवत जरी असेल, गादर गवत इथं पण व्हिडिओ आहे शेवटी तुमचे दाखवतील. त्या गादर गवत म्हणजे काँग्रेस गवत आहे, या काँग्रेसच्या झाडावरतीही मधमाशा आपलं अन्न गोळा करताना ह्या व्हिडिओ मधून आपल्याला दिसते आहे. म्हणजे आपल्याला जे गवत आहे जे आपण काढून टाकतो ते गवतही त्या गवतावरतीही त्या गवतामच्या फुलांमधूनही मधमाशा मोठ्या प्रमाणामध्ये आपलं अन्न गोळा करत असतात. नंतर हा कोथिंबीरीचा एक फोटो आहे, कोथिंबीरीच्या झाडावरच्या फुलांवरती मधमाशी आपलं अन्न गोळा करताना दिसते आहे. नंतर आहे हे सगळ्यात महत्वाचा, आता सध्याच्या रिसेंट कंडिशनला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे तो जे कांदा बीज उत्पादन, त्याच्यामध्ये काय होते, कांदा बीज उत्पादन हे घटत चाललेलं आहे, त्यांच्यामध्ये पॉलिनेशन होत नाहीये. पॉलिनेशन म्हणजे परागीभवन होत नाहीये, आणि परागीभवन न झाल्यामुळे काय होते, त्यांचं जे बीज उत्पादन आहे ते कमी होताना दिसतंय. त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ही समस्या आता सध्या भेडसावते आहे. जे कांदा बीज उत्पादन घेणारे शेतकरी, त्यांना त्यासाठी ते शेतकरी भाडेतत्वावरतीही पेटे आपल्या शेतामध्ये आणून ठेवण्याचा प्रयत्न करतात. की काही शेतकरी ठेवतात, काही शेतकरी ठेवत नाही. जे शेतकरी ठेवतात त्या शेतकऱ्यांचं जे कांदा बीज उत्पादन हे ते नक्कीच वाढलेलं आपल्याला दिसून येईल. इथं बघा ह्या फोटोमध्ये पण ह्या कांद्याचे जे बी आहे, जे फूल आहे कांद्याचं, त्या फुलावरती ह्या मधमाशा तिच्याकडे आकर्षला गेलेल्या आहेत, आणि त्या फुलामधून आपलं अन्न गोळा करण्याचं काम करत आहेत. नंतर हा एक व्हिडिओ आहे, ते प्ले होत नाहीये. नंतर हे बाजरी जे आहे, बाजरीचं जे प्लांट आहे, या बाजरीच्या कणसामधूनही खूप मोठ्या प्रमाणामध्ये मधमाशा काय करतात, परागकण गोळा करत असतात, आणि त्यांचं परागकण गोळा करून ते त्यांचं अन्न तून ते गोळा करत असतात. नंतर हे जे फुल दिसतंय, हे वेडेलियाचं झाड आहे, त्याचं फुल आहे, त्या वेडेलियाच्या फुलांमधूनही हे ते काय करतात, आपलं अन्न गोळा करत असतात. नंतर लाजाळूचं झाड, त्या लाजाळूच्या झाडावरचे जे फुलं आहे, छोटे छोटे फुलं, हा त्या फुलामधूनही ते काय करत असतात, आपलं अन्न गोळा करण्याचं काम करत असतात. नंतर आहे क्रिसमस बुश फुले, ह्या फुलांमधूनही मधमाशा, इथे तुम्हाला ह्या फुलांवरती मधमाशी, इथे एक मधमाशी दिसते, त्या फुलामधूनही ती तिचा अन्न गोळा करताना आपल्याला दिसते आहे. नंतर मोसंबीचे झाड असेल, त्या मोसंबीच्या झाडांमधूनही, म्हणजे लिंबू वर्गीय जे आहेत पिक, त्या सगळ्या यांच्यामधून ते काय करतात, खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपलं अन्न गोळा करतात, आणि त्यामुळे त्या जे मोसंबी असेल, संत्री असेल, त्यांचं उत्पादन वाढताना आपल्याला दिसत आहे. नंतर वॉटर लिली असेल, तर त्या वॉटर लिली मध्ये पण इथं बघा, एकच वॉटर लिलीचं फ्लावर आहे, त्या एका फुलामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये मधमाशा आपल्याला दिसत आहेत त्या फुलामध्ये, त्या फुलामधून त्या काय आपलं अन्न गोळा करण्यामध्ये व्यस्त आहेत. हे पण वॉटर लिलीच, इथं पण तुम्हाला मधमाशा दिसत आहेत त्याच्या सेंटरला. नंतर आहे एक्झोरा फ्लावरिंग प्लांट, ह्या जे एक्झोरा फ्लावरिंग प्लांट आहे, ह्या फ्लावरवरती, ह्या फुलांवरतीही मधमाशा बसतात, आणि तिथूनही त्या अन्न गोळा करत असतात. पॅशन फ्रूट जे आहे, त्या पॅशन फ्रूटचं जे फुल आहे, त्या फुलामधूनही मधमाशी, इथं मधमाशी दिसते, ह्या पॅशन फ्रूट वरती इथं मधमाशी दिसते, ती त्या फुलामधून आपला अन्न गोळा करत असते.
काही बिजलीची फुलं आहेत, ह्या बिजलीच्या फुलांमध्ये प्रत्येक फोटोमधल्या फुलांवरती कुठे ना कुठे तुम्हाला मधमाशी फुलांवरती दिसते आहे की ती आपलं अन्न गोळा करण्यामध्ये व्यस्त आहे आणि त्या फुलांमधून अन्न गोळा करते. नंतर हे काही कढीपत्त्याची झाडं आहेत, फुलं आहेत त्याच्यावरती आलेली, ह्या फुलांवरती इथं बघा इथंही मधमाशी त्या फुलावरून काय करते, तिचं अन्न गोळा करताना दिसते आहे. हे झालं आपले कुठले कुठले झाडं लावायचे, तर झाडं सगळ्यात महत्वाचे आहे मधमाशी पालन करताना. जर झाडं नसतील, फुलं नसतील, तर मधमाशा त्यांचं अन्न गोळा करू शकत नाही आणि अन्न गोळा नाही केलं तर त्या मध तयार करू शकत नाही आणि त्या मधमाशा एका ठिकाणी राहणार नाही, तर ते स्वतःचं घर सोडून दुसऱ्या ठिकाणी जातात. म्हणून मधमाशांच्या जी पेटी आहे ती ठेवायची असेल तर सगळ्यात प्रथम आपल्याला काय करणं गरजेचं, त्यांच्या अन्नाची म्हणजे फुलांची सोय करणं गरजेचं आहे. नंतर आपल्या आजच्या लेक्चर मधला दुसरा भाग आहे की मधमाशी पालन करताना आपल्याला कुठले कुठले उपकरण गरजेचे आहेत, कुठले कुठल्या उपकरणांची आपल्याला गरज पडू शकते. तर त्याच्यासाठी आहे मधमाशीची पेटी. मधमाशीची जी पेटी आहे ती आपल्याला गरजेची असते, त्या मधमाशीच्या पेटीमध्ये आपण काय करतो, मधमाशा ठेवतो. ठीक आहे. आता ही जी पेटी दिसते ही तुमची जी पेटी आहे सातेरी मधमाशीची पेटी आहे. ह्या सातेरी मधमाशीच्या पेटीची रचना कशा प्रकारच्या असते ती मी ऑलरेडी कालच्या लेक्चर मध्ये सांगितलं. खालच्या याला तळपाट असतो ज्याच्यावरती सगळी पेटी ही त्याच्यावरती ठेवलेली असते. त्याला दोन कप्पे असतात, एक म्हणजे खालची कोटी आणि दुसरी आहे वरची कोटी. खालची कोटी म्हणजे तिथं काय असतं, पिलांची कोटी. खालच्या कोटीला काय म्हणतात, पिलांची कोटी. आणि वरची जी कोटी आहे ती जी आहे ती मधुकोटी आहे, ज्याच्यामध्ये मध साठवलं जातं म्हणून तिला काय म्हणतात, मधुकोटी. आणि त्याच्यावरती ह्या जे आहे ते त्याचं झाकण असतं, हे अशा प्रकारे झाकण असतं, त्याने पेटी झाकलेली असते. आणि इकडं ह्या खालच्या साईडला इथं दिसतंय हा जो आहे तो दरवाजा आहे. ह्या दरवाजातून मधमाशा आपलं अन्न गोळा करण्यासाठी कामकरी माशी बाहेर जाते आणि ती शेतातून आपलं काय करते, आपलं अन्न गोळा करते, फुलामधून मकरंद परागकण गोळा करते आणि नंतर ती येऊन त्या जी खालची कोटी आहे जी पिलावळ कोटी तिथे ते आणून आपलं अन्न तिथं परागकण तिथं काय करते, रिचवते. आणि पुन्हा ती काय करते, पुन्हा तेच अन्न गोळा करण्यासाठी ती पुन्हा शेतामध्ये जाते. म्हणून ही पेटीची फार गरज आहे. ही पेटी सगळ्यात महत्वाचे आहे मधमाशी पालन करताना आपल्याला पाहिजे. नंतर ती मधमाशीची पेटी ठेवण्यासाठी आपल्याला स्टँड पाहिजे. आता जे स्टँड आहे हे स्टँड जर नसेल आणि पेटी जर खाली ठेवली, जमिनीवरती ठेवली, तर त्याच्यामधून काय होते, तर मधमाशी वरती काही तिचे शत्रू आहेत, त्याच्यामध्ये मग पाल असेल, सरडा असेल, नंतर मुंगे असतील, नंतर बाकीचे बेडूक असेल, ते काय करतात म्हणजे इझिली ते काय करू शकतात, ते बाहेर पडणाऱ्या मधमाशांना ते खाऊ शकतात. म्हणून आपण काय करणं करायला पाहिजे, ह्या सगळ्या शत्रूंपासून तिचं संरक्षण जर करायचे असेल पेटीतल्या माशांचं, तर आपण पेटी ही उंचीवरती ठेवायला पाहिजे. मग त्याच्यासाठी अशा प्रकारचे स्टँड तुम्ही वापरू शकता. आता ह्या स्टँडची उंची ही एकूण किती पाहिजे, 60 सेंटीमीटर. स्टँडचा मेन खालचा पाय जो आहे त्याची उंची किती पाहिजे, 60 सेंटीमीटर. आणि त्या 60 सेंटीमीटर मध्ये त्या 60 सेंटीमीटरला पुन्हा 30-30 सेंटीमीटर मध्ये आपण विभागलंय आणि इथं मध्ये एक वाटीसारखा स्ट्रक्चर तयार केली. इथं दिसते तुम्हाला वाटीसारखं स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये काय केलेलं असतं, पाणी ठेवलेलं असतं. पाणी कशासाठी ठेवतात, तर त्या पाण्यामुळे काय होतं, मुंग्या वगैरे वरती स्टँड वरती चढणार नाही, याच्यासाठी तिथं आपण काय करतो, पाणी भरून ठेवतो. ठीक आहे. म्हणजे आता तुम्हाला काल कोणीतरी एक प्रश्न विचारला होता किती उंचीपर्यंत पेटी ठेवायची, म्हणजे पेटीची उंची साधारण किती पाहिजे, 60 सेंटीमीटर उंचीवरती पेटी आपण ठेवतो. ठीक आहे. हे जे स्टँड आहे हे 30 सेंटीमीटर वरती ही वाटीसारखा भाग आपण ठेवतो आणि नंतर वरती 30 सेंटीमीटर असे 60 सेंटीमीटर उंचीची पेटी असते, सॉरी स्टँड असतं. आणि त्या स्टँडच्या खालच्या स्टँडच्या वरच्या बाजूला हे अशा प्रकारे आपण पुन्हा एक फ्रेम केलेला आहे ज्याच्यावरती काय करतो ती पेटी ठेवतो. त्या फ्रेमची लांबी ही 56 सेंटीमीटर. ही लांबी किती पाहिजे, 56 सेंटीमीटर आणि रुंदी त्याची किती पाहिजे, 42 सेंटीमीटर. त्या एवढ्या साईजचा आपण त्याची फ्रेम तयार करून अशा प्रकारे आपण स्टँड बनवून घेऊन त्याच्यावरतीच आपण पेट्या ठेवणं गरजेचं आहे. आणि स्टँड वरती पेटी ठेवली नाही तर तिचे शत्रू तिच्यावरती त्या मधमाशांवरती अटॅक करू शकतात आणि त्यामुळे तुमचं मधमाशांच्या पेटीचं नुकसान होऊ शकतं. म्हणून तुम्हाला मधमाशी पेटीचं म्हणजे मधमाशीचं पालन करायचं असेल तर तुम्हाला मधमाशी पेटी ठेवण्यासाठी स्टँड गरजेचं आहे. आता हा एक व्हिडिओ आहे तो नंतर दाखवते मी ॲट द एंड.
नंतर आहे धूर यंत्र. आता धूर यंत्र, हे जे धूर यंत्र आहे सगळ्यात महत्वाचं, धूर केला जर मधमाशीच्या पोळीला, पोळ्याला किंवा मधमाशीच्या पेटीला हाताळताना जर धूर दिला त्यांना, तर त्या काय होतात, शांत होतात. म्हणजे धूर हे काय, इट इज अ गुड रिपेलंट आहे, त्या मधमाशांना शांत करण्यासाठी त्याचा खूप उपयोग होतो. आणि मग ह्या अशा प्रकारे त्यांना धूर देण्यासाठी हे एक यंत्र विकसित केलेलं आहे. याच्यामध्ये इथं काय केलेलं असत, नारळाचे शेंड्या वगैरे इथं याच्यामध्ये ठेवल्या जातात, त्यांना पेटवलं जातं आणि नंतर हे जे पिवळा भाग दिसतो याला काय केलं जातं, प्रेस केलं जातं. त्यामुळे काय होतो, जो धूर तयार होतात तो ह्या त्याच्या ह्या बाहेरच्या तोंडातून, हा तो धूर इथून तुम्हाला बाहेर पडताना दिसतोय, हा जो धूर आहे तो बाहेर पडतो. आणि हा असा धूर आपण जर त्या पेटीवरती दिला, तिला हाताळण्याच्या अगोदर, तर मधमाशा काय होतात, शांत होतात आणि नंतर तुम्ही त्यांना हाताळू, योग्य पद्धतीने हाताळू शकता. आता जेव्हा मधमाशांची पेटी तुम्ही हाताळायला जाता, तिची पाहणी करणं गरजेचं असतं. आता मधमाशांची पेटी ठेवली आणि तुम्ही तिला बघितलंच नाही 2 महिने 3 महिने, तसं नाही चालणार. तर तुम्ही आठवड्यातून किमान 1 ते 2 वेळा तरी तुम्ही काय करायला पाहिजे, मधमाशीची पेटी हे बघणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही जेव्हा मधमाशीची पेटी हाताळायला जाणार, पाहणार म्हणजे काय, तिचं झाकण काढलं तरच आपली परिस्थिती आपल्याला समजेल. मग त्याच्यासाठी तिला हाताळताना सगळ्यात पहिले आपण काय करायला पाहिजे, जे जाळीची टोपी वापरायला पाहिजे. ही जाळीची टोपी वापरली, अशा प्रकारची एक कॅप असते, टोपी असते, जी तिच्या चेहऱ्याच्या भागावरती काय असतं, जाळी असते. आणि ही जर ते जाळीची टोपी जर आपण घातली, तर तोंडावरती आणि मानेवरती मधमाशा म्हणजे आपल्याला डंक करत नाही, म्हणजे आपल्या मानेची आणि आपल्या तोंडाचं काय होतं तिथून ते चांगल्या प्रकारे रक्षण करतात. म्हणून त्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, जाळीची टोपी घालणं गरजेचं आहे. नंतर हे आहे हाईव टूल. आता हाईव टूल म्हणजे काय, ही जी मधमाशांची पेटी आहे हिला हाताळताना, इथं बघा ह्या ज्या आहेत बीकी पर्यंतच्या हातात ऑलरेडी मधमाशांची म्हणजे पेटी हाताळताना हे एक टूल आहे, हाईव टूल म्हणतात त्याला. हे हाईव टूल गरजेचं असतं मधमाशांची पेटी उघडताना. नंतर जी फ्रेम असते, चौकट असते, ती चौकट बाहेर काढताना ही हे हाईव टूल आपल्याला गरजेचं असतं. याचा वापर करून आपण काय करू शकतो, त्या पेटीला व्यवस्थित हाताळू शकतो. आता मधमाशांची पेटीमध्ये मधमाशा काय करतात, अन्न गोळा करतात, नंतर त्या मध तयार करतात. आणि मध तयार झालं की त्या मधमाशांचं मध हे काय केलं जातं, वरच्या भागामध्ये साठवलं जातं. आता नंतर ते मध जास्त प्रमाणामध्ये तयार झालं तर आपण ते मध काय करतो, त्या पोळ्यामधून काढून घेतो. तर ते काढण्यासाठी आता काही क्रूड मेथड आहे ज्याच्यामध्ये पूर्ण त्या पोळ्याचं काय केलं जातं, पोळच नष्ट केलं जातं. पण जर तुम्ही सायंटिफिकली ते मध काढलं तर त्या ह्याच पोळ्याचा, ही जी फ्रेम आहे ह्याच पोळ्याचा तुम्ही परत वापर करू शकता. आणि ह्याचा परत जर वापर करायचा असेल तर ते पोळ, ती फ्रेम काढायची आणि काढण्याच्या अगोदर त्याला काय करायचं, त्याचे जे होल असतात, मी मागच्या कालच्या लेक्चरमध्ये दाखवलं, आणि निवीच्या वरच्या पोळ्याच्या वरच्या भागामध्ये ते काय करतात, मध साठवतात. आणि त्यांचं जे षटकोनी घर आहे ते, त्याचं तोंड ते काय केलेलं असतं, कॅप म्हणजे दरवाजा जो आहे तो बंद केलेला असतो. तो दरवाजा आधी तुम्ही काय करणं गरजेचं, ओपन करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, त्याच्यासाठी अनकॅपिंग नाईफ हे एक साधन येतं, किंवा सुरीच्या साह्याने तुम्ही त्याला काय करू शकता, त्यांचे दरवाजे जे दरवाजे आहेत, त्यांचे जे तोंड आहेत ते काय तुम्ही करू शकता, उघडे करू शकता. आणि त्यानंतर उघडे केल्यानंतर त्या अशा प्रकारे एक ड्रम असतो आणि ह्या ड्रम मध्ये त्या फ्रेम त्या चौकटी ठेवण्यासाठी ही अशा प्रकारे जागा अवेलेबल केलेली असते. आणि याच्यामध्ये ह्या पेट्या आपण, ती जी चौकट आहे ती चौकट आपण ठेवली, काय होतं त्याच्यानंतर ह्या हँडलच्या हेल्पने आपण त्याला काय करतो, सेंट्रिफ्युगल फोर्सने जर तुम्ही म्हणजे त्याला फिरवलं तर सेंट्रिफ्युगल फोर्समुळे काय होतं, त्याच्यामधून ते मध जे आहे ते खाली पडतं आणि ते मध ह्या आउटलेट जे आहे इथं बाहेर एक आउटलेट दिसतंय, त्या आउटलेट मधून ते मध आपण काय करू शकतो, बाहेर काढून घेऊ शकतो. म्हणजे हानी एक्सट्रॅक्शन करायचं असेल, मध काढणी करायची असेल, तर सायंटिफिकली जर काढायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे हे यंत्र घेणं गरजेचं आहे, ज्याच्यातून तुम्ही काय करू शकता, त्याच्या मधाची व्यवस्थित चांगल्या सिस्टमॅटिक पद्धतीने ते मध तुम्ही त्या यंत्रातून बाहेर काढू शकता. आणि ही पोळ, ही फ्रेम मध काढल्यानंतर हीच फ्रेम पुन्हा तुम्ही काय करू शकता, मधमाशींच्या पेट्यामध्ये लावू शकता आणि याच्यावरती पुन्हा मधमाशा आपलं काम सुरू करू शकतात. म्हणजे इथं तुमचं ह्या जी पोळा आहे ह्या पोळ्याचं नुकसान होत नाही. नंतर पुढचं आहे
पुढचं जे आहे ते म्हणजे काय, तुमचं ऑक्झलिक ऍसिड धूर यंत्र. ऑक्झलिक ऍसिड धूर यंत्र म्हणजे हे अशा प्रकारचं एक यंत्र असतं ज्यातून काय केलं असतं, ऑक्झलिक ऍसिडचा धूर बाहेर सोडला जातो. आणि हा फक्त मुख्य करून जी वरोरा कोळी कीड आहे, ह्या वरोरा कोळी किड्याला म्हणजे त्याला ह्या पेटीमधून बाहेर काढण्यासाठी, याला नष्ट करण्यासाठी ह्या ऑक्झलिक ऍसिडचा उपयोग केला जातो. ठीक आहे, जो जास्त करून फक्त कशासाठी वापरला जातो, वरोरा कोळीला नष्ट करण्यासाठी त्या ऑक्झलिक ऍसिड धूर यंत्राचा वापर केलेला असतो. आता हे सोडून बाकीचे अजून काही आपल्याकडे साधनं गरजेचे आहे मधमाशांचे पालन करताना, त्यासाठी पहिलं सगळ्यात पहिलं स्टँड ठेवायला वाट्या. आता जर मी मागे दाखवलेला हा जो फोटो होता, त्या अशा प्रकारचं स्टँड तुमच्याकडे नसेल, अशा प्रकारचं स्टँड तुमच्याकडे नसेल तर त्यावेळेस तुम्ही चार पाय असलेलं जर साधं स्टँड जरी बनवून घेतलं तर ते चारही पायी जे स्टँडचे पाय आहेत ते पाय ठेव, त्या पायांच्या प्रत्येक पायाच्या खाली तुम्ही काय करणं गरजेचं आहे, वाटी ठेवणं गरजेचं आहे, त्या वाटीमध्ये पाणी ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला वाट्या गरजेच्या आहेत, पेटी स्टँड ठेवायला वाट्या आपल्याला लागणार आहेत. नंतर सुतळी लागणार आहे. आता ह्या ज्या फ्रेम आहेत, ह्या फ्रेम आता इथून मध काढलं, हीच फ्रेम जर आपल्याला परत लावायची असेल किंवा नवीन एखादं पोळ असेल नैसर्गिक झाडावरून तुम्ही काढून ते पेटीमध्ये बंदिस्त करणार असेल तर त्याला बांधण्यासाठी, त्या फ्रेमला बांधण्यासाठी आपल्याला सुतळीची गरज पडते. म्हणून सुतळी ही आपल्याला पाहिजे. आता अनकॅपिंग नाईफ, ही जे अनकॅपिंग नाईफ आहे याच्यात तो फोटो ऍड केलेला नाहीये. अनकॅपिंग नाईफ म्हणजे किंवा सुरी, हे जे आहे याची जी ही जी फ्रेम आहे, ह्यांचं मध तयार झालं का हे दह्यांचे दरवाजे, षटकोनी घरांचे दरवाजे बंद केले जातात आणि हे उघडण्यासाठी आपण काय करू शकतो, सुरीच्या मदतीने आपण ते उघडू शकतो आणि नंतर आपण त्याच्यामधून मध काढू शकतो. नंतर कोयता किंवा कुरण, आता जे एखाद्या झाडावरती तुम्हाला सातेरी मधमाशीचं पोळं दिसलं आणि ते तुम्हाला काय करायचं, पेटीमध्ये बंदिस्त करायचं, ते काढण्यासाठी तुम्हाला त्या फांदीला कट करून त्याचा काही भाग तुम्ही काय करू शकता, इथं आणून त्याला कट करून याच्यामध्ये त्याला बंदिस्त करू शकता. नंतर मध साठवण्यासाठी स्टीलचे ड्रम, मध साठवायला तुम्हाला ते मध ठेवण्यासाठी तुम्हाला काहीतरी पाहिजे, त्यासाठी तुम्हाला ड्रम गरजेचा आहे. तो ड्रमही स्टीलचा ड्रम वापरावा जेणेकरून त्याच्यामध्ये व्यवस्थित मध राहील. नंतर जे आहे ते काय, मध गाळण्यासाठी मलमल मसलीन कापड. आता ह्या मध एक्स्ट्रॅक्शन करणारा जे मध काढण्यासाठी वापरलेलं जे यंत्र आहे, त्या यंत्रातून आल्यानंतर जे मध आहे ते मध गाळून घेणं गरजेचं आहे. त्या गाळून घेण्यासाठी आपण काय करू शकतो, मसलीन कापडाचा वापर करणं गरजेचं आहे आणि त्याच्यातून म्हणजे तुमचं जे काही खराब असेल ते त्याच्यामध्ये ते अडकेल आणि ते तुम्ही काय करू शकता, काढून टाकू शकता आणि चांगल्या प्रकारे तुम्ही मध त्यानंतर काय करू शकता, साठवू शकता. नंतर स्टँडच्या खाली लावायला ऑइल, आता जे गाडीमध्ये वापरतात जे काळं ऑइल, ते काळं ऑइल तुम्ही काय करू शकता, स्टँडची जी खालची बाजू आहे, पाय आहे त्यांचे, त्यांना ते लावलं तर जेणेकरून तिथं काय होतील की जी मुंग्या असतील, बाकी जे सरडा पाली वगैरे आहेत ते तिकडं येणार नाही. म्हणून आपण काय करायचं, त्यांच्या स्टँडच्या खालच्या पायांना काय करायचं, ऑइल, काळं ऑइल लावणं गरजेचं आहे. आता मधमाशांचे शत्रू, आता मधमाशांचे शत्रू म्हणजे मधमाशांवरती, आता आतापर्यंत आपण बघितलं मधमाशांना जर आपल्याला वाढवायचं असेल, मधमाशा पाळायच्या असतील, त्यांना अन्न कुठलं लागतंय, नंतर त्याच्यासाठी कुठले कुठले साधनं गरजेचं आहे. पण आता मधमाशा पाळले आपण आणि मधमाशा पाळल्यानंतर काही असे नैसर्गात काही घटक आहेत, काही त्यांचे शत्रू आहेत किंवा ते शत्रू ते काय करतात, त्या मधमाशांना नष्ट करत असतात. त्यामुळे असे जे कुठले शत्रू आहेत, ते कुठले कुठले शत्रू आहेत मधमाशांचे, जे तुम्हाला पोळ्याच्या जवळ दिसले तर त्यांना सर्वात पहिलं हुसकावून लावणं किंवा मारणं गरजेचं आहे. ते शत्रू कुठले आहेत ते आता आपण बघू आणि त्यांना कशा प्रकारे आपण नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिलं आहे लाल मुंग्या, लाल मुंगे आणि मुंगळे. ठीक आहे, आता ह्या लाल मुंगे आणि मुंगळे जे आहेत ते काय मधमाशांचे शत्रू आहेत. शत्रू का आहेत, कारण की इथं बघा, एक मधमाशी दिसते तुम्हाला आणि इकडे खूप सारे मुंग्या दिसत आहेत. जे मुंगळे आहेत ते तिथं मधमाशीच्या बाजूने तुम्हाला दिसत आहेत. ते काय करतात, मधमाशीला खातात, मधमाशीवरती अटॅक करतात, मधमाशीला खातात. आता हे जे मुंगळे आहेत, लाल मुंगे असतील, मुंगळे असतील, यांना तुम्हाला काय करणं गरजेचं, कंट्रोल करायचं असेल तर जे स्टँड आहे मधमाशांची पेटी, ज्या
स्टँडवरती आपण ठेवतो, त्याच्या खालच्या बाजूला त्यांचे पाय जे आहेत त्यांच्या ते पायांच्या खाली वाट्या ठेवायच्या, आणि त्या म्हणजे पाय जे आहे मधमाशांच्या स्टँडचे, सॉरी मधमाशा पेटीच्या स्टँडवरती आपण ठेवतो, त्याच्या खाली आपण जे वाट्या ठेवणार आहोत त्या वाट्यामध्ये पाणी ठेवायचं. ठीक आहे, स्टँडचे पाय हे पाण्याच्या वाट पाण्याने भरलेल्या वाटेत ठेवावे, जेणेकरून त्याच्यामुळे काय होतील, मुंग्या वरती चढणार नाही. दुसरं म्हणजे काय करायचं, स्टँडला काळं ऑइल लावायचं. मी आधीच सांगितलं स्टँडला काय करायचं, काळं ऑइल लावायचं, त्याच्यामुळे पण मुंग्या आपल्या स्टँडवरून वरती चढणार नाही. नंतर नियमित पेटीची देखरेख करा. नियमित पेटीला काय करायचं, हाताळत राहायचं, नियमित पेटी उघडून बघायची. जर आपण हे सगळं प्रिकॉशन घेतल्या नाही तर एखाद्या वेळेस मधमाशा आपल्या पेटीमध्ये, सॉरी मुंगळे किंवा लाल मुंगे हे आपल्या पेटीमध्ये जाऊ शकतात आणि त्या आपल्याला आपल्या पेटीला पेटीतील माशांना इजा पोहोचवू शकतात. म्हणून आपण काय करायचं, त्यांना योग्य वेळी नियमित त्यांची काय करणं गरजेचं आहे, देखरेख करणं गरजेचं आहे. नंतर तळपाट स्वच्छ करा. आता मी तळपाट म्हणजे काय, जे तुमचे दोन बॉक्स असतात सातेरी पेटीचे, त्या सातेरी पेटीच्या जे वरचे सगळे पूर्ण पेटी जे आहे त्या ज्या बेस वरती ज्या पाटावरती उभी असते त्याला काय म्हणतात, तळपाट. ते तळपाटही नेहमी काय करायचं, स्वच्छ करत राहायचं. जर माशा असतील तर त्या माशांनी, सॉरी मुंग्या ज्या असतील त्या तुम्ही काय करू शकता, त्यांना काय करू शकता, मारून टाकू शकता. आता हा एक व्हिडिओ आहे तो नंतर दाखवते तुम्हाला सर. आता दुसरा शत्रू आहे बेडूक. बेडूक हा असा एक प्राणी, इथं बघा इथं तुम्हाला पेटी दिसते, इथं पेटी दिसते, इथं दरवाजा दिसतोय बरोबर, पेटीचा हा दरवाजा आहे. त्या दरवाजाच्या जवळ बसलाय, लपून बसलाय ते, इथं बेडूक हा असा लपून बसलाय. आणि मधमाशा काय करतात, जी कामकरी माशी असते ती काय करते, सकाळी त्याच्यातून बाहेर पडते, तिथून ते बाहेर पडत असतात, तिथे दरवाजाच्या जवळच तो एका ठिकाणी लपून बसतो आणि बाहेर पडणाऱ्या माशांना तो काय करतो, पकडतो आणि फस्त करतो, खाऊन टाकतो. ठीक आहे, इथं बघा ह्या फोटोग्राफ मध्ये दिसतंय इथं बेडूक असा इथं लपून बसलेला आहे आणि ह्या माशा जशा उडायला सुरुवात करतील तसं त्यांना तो पकडतो आणि खाऊन टाकतो. हा अशा प्रकारे बेडूक असतो. बेडूकही जर तुम्हाला तिथं दिसलं पेटीच्या जवळपास तर त्यालाही तुम्ही पकडणं आणि त्याला नष्ट करणं गरजेचं आहे. नंतर दुसरा आहे ड्रॅगन फ्लाय. ड्रॅगन फ्लाय हे हा एक काय मित्र कीटक आहे. ड्रॅगन फ्लाय हा एक मित्र कीटक आहे, पण हा मित्र कीटक जरी असला तरी हा काय करतो, मधमाशीला हवेतच पकडतो, मधमाशीला काय करतो, हवेत पकडतो. आता हा ड्रॅगन फ्लाय याच्या पायांची रचना अशी असते की ना, सगळे पाय हे काय असतात, तीनही म्हणजे सहाही पाय एकमेकांच्या जवळ असतात आणि ते काय असतात, एक बास्केट, एका पिशवी सारखे असतात, बास्केट सारखे असतात. आणि त्या बास्केटमध्ये तो काय करतो, इझिली हे बघा अशा प्रकारे मधमाशीला पकडतो. दुसऱ्या फोटो दिसतंय मधमाशीला तो काय करतो, त्या पायांमध्ये पकडतो आणि तिला काय करतो, तिचे पाय हे ऑलरेडी तोंडाच्या जवळ असतात आणि त्या पायांमध्ये पकडून तो काय करतो, त्या मधमाशीला खातो. जे हवेत उडणाऱ्या माशा असतात त्यांना तो पकडतो आणि त्यांना खाऊन टाकतो. असे कीटकही आपल्या जिथं मधमाशांची पेटी ठेवली त्याच्या जवळपास तुम्हाला आढळले त्यांनाही तुम्ही तिथून हुसकावून लावणं गरजेचं आहे. नंतर हा आहे दुसरा आहे हॅवॉक मॉथ. आता हा हॅवॉक मॉथ जो आहे तो हॅवॉक मॉथही मधमाशांच्या पेटीला नुकसान करतो. हा जो पतंग आहे, हा हॅवॉक मॉथचा पतंग म्हणजे त्याची प्रौढ अवस्था, ही काय करते, तिला लांब सोंड असते. या प्रौढ अवस्थेला काय असते, लांब सोंड असते आणि तो ती जी लांब सोंड आहे ती काय करतात, ते ह्या पेटीमध्ये येतात आणि पेटीमध्ये पोळ्यामध्ये येतात आणि पोळ्यामध्ये ती सोंड ते काय करतात, आत टाकतात आणि त्याच्यातून जे काय त्यांचं मध आहे ते काय करतात, ते पिऊन घेतात. आणि ही जी कीड आहे, हा जो कीडा आहे म्हणजे हॅवॉक मॉथ, हा पतंग हा रात्रीच्या टायमिंगला, रात्रीच्या वेळेसच तो काय करतो, पोळ्यामध्ये येतो आणि पोळ्यामधील मध जे आहे तो ते काय करतो, पिऊन घेतो. ठीक आहे, पोळ्यामधील मध जे आहे तो पिऊन घेतो, खाऊन टाकतो आणि त्यामुळे काय होतं, पोळ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. ठीक आहे, असे जे जर अशा प्रकारचा मॉथ जर तुम्हाला पेटीमध्ये आढळला तर त्याला तुम्ही काय करणं गरजेचं आहे, मारून टाकणं, काढून टाकणं पेटीमधून गरजेचं आहे. कारण की हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या पेटीमधलं मध जे आहे तो काय करतो, पित असतो. नंतर आहे प्रार्थना कीटक. प्रार्थना कीटक ही एक मित्र कीट आहे, मित्र कीटक आहे. हा आपल्या ज्या काही रोग किडी आहेत वेगवेगळ्या पिकांवरती येणाऱ्या, त्या किडींना खाऊन हा स्वतःचा
म्हणजे उदरनिर्वाह करत असतो, म्हणजे त्यांचं अन्न हे दुसऱ्या किडी आहेत ज्या शेतकऱ्याच्या दृष्टीने हानिकारक आहेत, अशा किडींना खाऊन तो जगत असतो. पण तो हा त्या बाकीच्या किडी खातो ज्या हानिकारक आहे, पण त्याच्या बरोबरच तो काय करतो मधमाशीलाही तो खातो. ठीक आहे, आता याच्यामध्ये पण त्याचे पायी पुढचे जे पाय आहेत ते अशा प्रकारचे असतात की त्या पुढच्या पायांमध्ये तो काय करू शकतो, कुठल्याही किड्याला पकडू शकतो. पायांमध्ये हातासारखा वापर करतो पायांचा, पुढच्या पायांचा, आणि त्याच्यामध्ये तो काय करतो मधमाशीला पकडतो. ह्या फोटोमध्ये पण तुम्हाला दिसतंय आणि इकडे पण तुम्हाला दिसतंय, ह्या फोटोमध्ये पण त्याने मधमाशीला पकडलेले दिसते पायांमध्ये, आणि ह्या पायांमध्ये पकडून तो काय करतो तिला त्या मधमाशीला खायला सुरुवात करतो. ठीक आहे, त्यामुळे ही एक मोठ्या प्रमाणात हा एक मधमाशीचा शत्रू आहे. आणि यालाही तुम्ही जर तुमच्या मधमाशीच्या पेटीच्या जवळ तुम्हाला दिसला तर यालाही तुम्ही काय करणं गरजेचं, नष्ट करणं गरजेचं आहे. नंतर झुरळ, झुरळही मधमाशींच्या पेटींना नुकसान करतात, झुरळांनाही तुम्ही काय करणं गरजेचं आहे, नष्ट करणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही पेटीच्या बाजूने लक्ष्मण रेखा जे तर ते पण तुम्ही ओढू शकता. नंतर आहे कोळी. आता हा कोळी जो आहे तो कोळीही खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय करतो, मधमाशांच्या पोळ्यांना नुकसान करतो. तर तो मधमाशांच्या पोळ्यांमधून काय करतो, माशांना हे करतो, माशांना तो काय करतो विजा पोचवतो आणि तो काय करतो त्या पेटीला नुकसान करतो. नंतर आहे सरडा. आता सरडा हा जो सरडा आहे हा सरडा पण काय करतो, मधमाशा ज्या उडत असतात, मधमाशा बाहेर जात असतात अन्न गोळा करण्यासाठी किंवा पाणी आणण्यासाठी, त्यावेळेस त्या मधमाशांना तो काय करतो, उडणाऱ्या मधमाशांना काय करतो, पकडतो, कॅच करतो आणि नंतर त्यांना काय करतो, फुस्त करतो, खाऊन टाकतो. त्यामुळं हा जो सरडा आहे हा पण एक मधमाशांचा शत्रू आहे. असे सरडे जरी तुम्हाला जवळपासच्या एरियामध्ये दिसले तर त्यांनाही तुम्ही हुसकावून लावणं गरजेचं आहे. नंतर आहे पाल. पालही सरड्याप्रमाणेच ती काय करते, पालही काय करते, मधमाशांना ती काय करते, पकडते आणि खाऊन टाकते. त्यामुळं मधमाशांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होताना आपल्याला दिसतं. त्यामुळं पालही आपण काय करणं गरजेचं आहे, पालीलाही आपण नष्ट करणं गरजेचं आहे. आता हे जे पाली आहेत त्या पाली काय होतात, जिथं कुठं तुमच्या पेटीला होल असेल किंवा काही त्याला भेगा असतील किंवा त्यांना छिद्र असतील, तर त्या छिद्रांमधून त्या काय होतात आत जातात, आणि आत जाऊन त्या एका कोपऱ्यात कुठेतरी बसतात आणि त्या काय करतात मधमाशांना खात असतात. म्हणून तुम्ही पेटी वेळोवेळी त्यांची देखरेख करणं, तिचं पाहणी करणं तितकंच गरजेचं आहे. हे सगळे जे शत्रू आहेत ते पेटीमध्ये काय त्याच्यात त्यातील काही शत्रू पेटीमध्ये जाऊन बसू शकतात. आता ही एक मधमाशींची पेटी व्हिडिओ आहे, शेवटी दाखवला जाईल. त्या पेटीवरती हा एक ही एक पाल दिसते. ठीक आहे, तर पेटीवरती ही पाल बसलेली आहे, पेटीच्या आत ती पाल आत जाते आणि नंतर ती काय करते मधमाशांना खाण्याचं काम करत असते आणि त्या पेटीत तशीच थांबते आणि तिथं मधमाशा तेलला भेटतात आणि ती काय करते त्यांना खाऊन फस्त करते. आता हे झाले आधीचे किडे. आता किडे सोडून बाकीचे काही महत्वाचे घटक आहेत जेही मधमाशांना हानिकारक आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आहे माकड. माकडही काय करतं, मधमाशांच्या पेट्यांना त्याच्यामधलं मध खाण्यासाठी तो काय करतो, मधमाशांच्या पेट्यांना म्हणजे चुकीच्या पद्धतीने उघडतो, मधमाशांचं खूप मोठ्या प्रमाणात पेटीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करतो, पेट्या तोडतो आणि त्याच्यामधलं जे पोळ आहे मध आहे ते काय करतो तो पितो खातो, आणि त्यामुळं काय होतं मधमाशांची पोळ पण खराब करतो आणि पेटीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपल्याला दिसतं. नंतर आहे अस्वल. अस्वलही मध खातं. हे अस्वलामुळेही पेटीचं मोठ्या प्रमाणात आपल्याला नुकसान होताना दिसतं. आता ही एक न्यूज आहे 2020 मध्ये, 21 जानेवारी 2020 साली ही न्यूज आलेली, म्हणजे गेल्या वर्षी, म्हणजे एक 6 वर्षाखाली ही न्यूज आलेली आहे न्यूज पेपर मध्ये. ह्या न्यूज पेपर पुढारी न्यूज पेपर मध्ये आलेली न्यूज आहे. अस्वलांनी केले मधमाशी केले मधपेट्या उद्ध्वस्त. आता मधपेट्या आणि अस्वल हे काय, आता अस्वल हे काय करतं, त्या मध खाण्यासाठी त्या पेट्यांचं येतं आणि ते काय करतं, पेट्या ज्या पेट्या आहेत त्या काय करतं, तोडतं, उघडतं आणि मध खातं आणि बाकी सगळं ते काय करतं, उद्ध्वस्त करून टाकतं. त्या पोळ्या म्हणजे ती पेटी उद्ध्वस्त करतं, त्यातल्या फ्रेम उद्ध्वस्त करतं, त्याच्यातली पोळेही नष्ट करतं, खूप मोठ्या प्रमाणात ते काय करतात, नुकसान करतात.
आता इथं ही जी पाटगावची न्यूज आहे त्यामध्ये दिलेले आहे बघा, मागील 4 महिन्यापासून अस्वलांचा उपद्रव वाढला आहे. त्यांचा म्हणजे 4 महिन्यापासून अस्वलांनी खूप मोठ्या प्रमाणात काय केलेलं आहे, मधपेट्यांचं नुकसान केलेलं आहे. जंगलातील 100 मधपेट्यांपैकी 40 पेट्या अस्वलांनी फोडल्या. इथे ह्या फोटोमध्ये तुम्हाला दिसतंय अशा प्रकारे एक पेटी आहेत बघा. आता त्या पेटीची काय अवस्था आहे, सगळं प्रत्येक झाकण एका ठिकाणी पडलेलं आहे, नंतर त्या मधुकोटी एका ठिकाणी पडलेली आहे, नंतर पिलावळ कोटी इकडच आहे, आणि त्याच्यामध्ये ठेवलेल्या ज्या फ्रेम आहेत त्या फ्रेम पण बघा त्यांची अवस्था कशा प्रकारे आहे. म्हणजे ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात एक तर मधमाशाही त्या पेटीमध्ये राहिलेली नाहीयेत आणि पेटीही वापरण्यायोग्य राहिलेली नाहीये, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं नुकसान करताना आपल्याला अस्वल दिसत आहेत. नंतर काही उत्पादकांचे सुमारे 60 पेट्या पोडून अस्वलांनी नुकसान केलेले दिसते, त्यामुळे मधामध्ये मधाचे उत्पादनातही घट होते आणि शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होताना आपल्याला दिसत आहे. नंतर काही पक्षी आहेत जे पक्षी पण खूप मोठ्या प्रमाणात मधमाशांच्या पोळ्या म्हणजे मधमाशांना खाऊन टाकतात. त्याच्यामध्ये आहे वेडा राघू आणि डोम कावळा. हे दोन पक्षी आहेत जे काय करतात, तारेंवरती बसतात. आता मधुबन म्हणजे जिथे तुम्ही पेट्या ठेवतात, मग एक पेटी असो, 4 पेट्या असो, 10 पेट्या असो, तुम्ही ज्या ठिकाणी ठेवता त्याला मधुबन म्हणतो आपण. त्या मधुबनाच्या जवळच म्हणजे जिथं पेटी ठेवली त्याच्या जवळच्या तारांवरती किंवा त्या झाडा जवळच्या झाडांवरती हे काय करतात, वेडा राघू असेल, डोमकावळा असेल, हे काय करतात, तिथे बसतात. आणि ज्या माशा हवेत उडत जातात आपला अन्न गोळा करण्यासाठी बाहेर पडत असतात, तेव्हा त्या मधमाशांना हे अशा प्रकारे ते काय करतात, पकडतात आणि नंतर ते काय करतात, त्यांना खाऊन टाकतात. हवेच्या वरच्या वर उडणाऱ्या मधमाशा पकडून त्यांना खाऊन पस्त करत असतात. हे दोन पक्षी आहेत. अजून एक पक्षी आहे कोतवाल पक्षी. आता हा कोतवाल पक्षी ही काय करत असतो, मधमाशा तो ही झाडांच्या फांद्यांवरती तारेवरती बसतो आणि तिथून तो काय करत असतो, उडणाऱ्या माशांना तो काय करतो, पकडतो आणि त्यांना फस्त करतो. इथं पण एक व्हिडिओ आहे. आता इथं काही पेट्या ठेवलेल्या आहेत, मधमाशांच्या पेट्या ठेवलेल्या आहेत आणि इथं जवळच एक झाड आहे आणि ते झाडांवरती इथं कोतवाल पक्षी बसलेला आहे. तो व्हिडिओ मध्ये नंतर जसं दाखवले तिच्यात तुम्हाला क्लिअर होईल. तो कोतवाल पक्षी येतो आणि तो काय करतो, इथं बाहेर पडलेल्या काही मधमाशा असतील ज्या बाहेर पडत आहेत त्या मधमाशांना तो काय करतो, पकडतो आणि पुन्हा उडून जातो, अशा प्रकारचा तो व्हिडिओ आहे. आणि इथं बघा की पेट्या जे दिसत आहेत. आता इथं पेट्या हे मधुबन झालं म्हणजे ही जागा म्हणजे काय झालं, मधुबन आहे. पण ह्या पेट्या आहेत तिथं जवळजवळ 10-1 पेट्या तुम्हाला दिसत आहेत. इकडे 5 इकडे 5 अशा 10 पेट्या दिसत आहेत. पण ह्या 10 पेट्या ज्या ठेवलेल्या दिसत आहेत ह्या 10 पेट्यांमध्ये कुठंही तुम्हाला स्टँड दिसत नाहीये, कुठल्याही प्रकारचे इथं स्टँड नाहीये. जमिनीवरतीच ह्या पेट्या ठेवलेल्या दिसत आहेत. म्हणजे जर जमिनीवर ठेवल्या तर हे जे बाकीचे तिचे शत्रू आहेत ते एकदम इझिली ते येऊन त्यांना काय करू शकतात, त्यांना त्यांच्यावर त्यांचं नुकसान मधमाशांचं नुकसान करू शकतात मोठ्या प्रमाणामध्ये. नंतर आहे मेन किडा. मेनाचा किडा ही एक महत्वाची कीड आहे. ह्या जी आपली मधमाशी आहे तिच्यावर येणारी सगळ्यात महत्वाची कीड म्हणजे मेन किड आहे. ठीक आहे, मेन किडा किंवा मेन किडा जो आहे हा मेन किडा जो आहे त्या मेन किड्यामध्ये ह्या त्याच्या जीवन क्रम आहे त्याचा. पहिले आहे अंडी, नंतर आहे अळी, नंतर कोष आणि नंतर पतंग. हे मेन किडा ह्या याच्या 4 अवस्था आहेत. ह्या 4 अवस्था दाखवलेल्या आहेत. आता हे जे अंडे आहेत ह्या मेन किड्याचे जे अंडे आहेत ते अंडे ते पांढरे असतात. ते कसे असतात, रंगाने पांढरे असतात. आणि हे जे अंडे आहेत ते ही जी फलित मादी असते, फलित पतंग जो आहे मादी आजी आहे ती काय करते, ही अंडे घालते. ती साधारण 100 ते 1000 अंडी घालते. जी पतंग आहे मादी आहे ती किती अंडे घालते, 100 ते 1000 अंडे घालते. आणि नंतर 1 आठवड्याच्या आतच त्याच्यातून काय होतो, अळी बाहेर पडते. आणि ही अळी जी आहे ही अळी अवस्था, मेन किड्याची अळी अवस्था
ही सगळ्यात घातक आणि सगळ्यात हानिकारक मधमाशांना असलेली अवस्था आहे. म्हणजे ह्या बाकीच्या अवस्था कुठल्याही प्रकारचं नुकसान पोहोचत नाही मधमाशांना, पण मधमाशांच्या पोळ्यांना नुकसान करणारी अवस्था जी मेन मेन कीडा जो आहे त्याची मेन अवस्था जी आहे ती कुठली आहे, आळी अवस्था. मग ह्या आळी अवस्थेतच ते काय करतात, जास्त प्रमाणामध्ये नुकसान करताना आपल्याला दिसतात. आता ही आळी जेव्हा एक आठवड्यामध्येच, नंतर एका आठवड्यामध्ये किंवा त्या एक आठवड्यानंतर काय होतं, त्यांचं अंडे येते, त्यांचं काय होतं, अंड्यांचं रूपांतर अळीमध्ये होतं. म्हणजे अंडे त्यांचं हॅचिंग होतं आणि त्याच्यातून अळी बाहेर पडते. सुरुवातीला ही अळी पांढरी असते आणि नंतर ती काय होते, करड्या रंगाची होते. ही ज्या फोटोमध्ये दिसते ही तुम्हाला मोठी झालेली अळी दिसते, ती करड्या रंगाची होते आणि नंतर ती पूर्ण तिची वाढ झाली तर नंतर तिचं रूपांतर हे कशामध्ये होतो, कोशामध्ये. ह्या अशा प्रकारचा कोश असतो आणि ह्या कोशावरती रेशमी कोश जो आहे तो काय त्या कोशावरती काय असतं, रेशमी धाग्याचं धातू कोश रेशमी धाग्याने गुंडाळलेला असतो आणि नंतर हा जो आहे हा नंतर त्याच्यापासून पतंग तयार होतो. ठीक आहे, ह्या अशा प्रकारे मेन किडा जो आहे त्याची ही जीवन क्रम आहे. आता इथं बघा, मेन किडा दाखवलेला आहे. मेन किडा त्यालाच वॅक्स मॉथ म्हणतात. गॅलेरिया मेलोनीला हे त्याचं सायंटिफिक नाव आहे. नंतर इथं दाखवलेलं आहे मेन किड्याच्या आळी, हे काय आहेत मेन किड्याच्या आळी, त्यांचं जीवन क्रम किती असतो, आळीचं जीवनक्रम हा आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा आहे. 30 ते 150 दिवसापर्यंत ती जगते आळी आणि ती आळीच आपल्या पोळ्याला नष्ट करत असते. आणि हा जो दाखवलेला आहे कोश, कोश ऍक्च्युली ह्या रेशमी जाळ्याने गुंडाळलेला आहे त्यामुळे आपल्याला दिसत नाही, फक्त हे रेशमी जाळं दिसतं, याच्या काय आहे कोश आहे. नंतर हा जो दिसतोय हा पतंग, पतंग मादी जी आहे ती किती अंडे घालते, 100 ते 1000 अंडे घालते. आता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, त्याच्यामध्ये नुकसान कशा प्रकारे होतं. आता ह्या फोटोमध्ये तुम्हाला दिसतंय, ह्या फोटोमध्ये तुम्हाला पोळं दिसतंय बरोबर. हा जो मधला फोटोग्राफ आहे ह्या फोटोग्राफ मध्ये तुम्हाला हे पोळं दिसतंय. ठीक आहे, आता ही आळी तयार झाली, अंडे असतात, एक आठवड्यानंतर अंड्यांचं काय होतं, आळीमध्ये रूपांतर होतं. ती आळी जी आहे ती आळी काय करते, ह्या मेणाला हे जे षटकोनी घर आहेत पोळ्याचे ते कशापासून बनलेले असतात, मेणापासून. मग ह्या पोळ्यातलं जे मेण आहे ते खात जायला खायला सुरुवात करते. आता इथून जर तिने खायला सुरुवात केली तर ती अशा प्रकारे खात 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 पुढे सरकत असते. मेन फक्त ती मेनच खात असते आणि ती काय करते, जेव्हा मेन खाते त्यामुळे काय होतं, ह्या पोळ्यामध्ये पोकळी निर्माण होते. पोळ्यामध्ये काय होतं, पोकळी निर्माण होते आणि ती काय करते, खात खात पुढे जाते. अशा प्रकारे जर जास्त त्याचा प्रादुर्भाव असेल तर जास्त पोकळ्या त्या पोळ्यामध्ये निर्माण होतात, म्हणजे मोकळी जागा तयार होते त्या पोळ्यामध्ये त्याच्यामध्ये मेन झाल्यामुळं. आणि नंतर त्या पोळ्यावरती काय होतं, रेशमी जो धागा आहे अशा प्रकारचा रेशमी धागा त्याने ते काय होतं, पूर्ण पोळ्याला ते काय करतात, ते रेशमी धाग्याने गुंडाळलं जातं पोळं. ठीक आहे, अशा प्रकारे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या पोळ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करतात. जर जास्त प्रादुर्भाव असेल मेन किडाचा तर त्याच्यामुळे काय होतं, पूर्ण पोळच काय होतं, त्याची पूर्ण पोळच ते खराब होतं, ते तुम्हाला काढून टाकणं गरजेचं. नंतर आहे मेन किडा कशा प्रकारे करतो पोळ्याचे नुकसान. मी आधी आता सांगितलं हे अशा प्रकारे पोळं त्याच्यामध्ये ते काय करतात, पोकळी तयार करतात आणि पोकळी तयार झाली नंतर त्या पोकळ्यांमध्ये ते काय करतात, असं खात राहतात, पोकळे निर्माण होतात आणि त्याच्यामुळे ते आतलं त्यांचं जे पूर्ण स्ट्रक्चर आहे पोळ्याचं ते काय होतं, ते पूर्ण डिस्टर्ब होतं. आणि नंतर हे अशा प्रकारे बघा, पांढऱ्या रंगाच्या रेशमी धाग्याने पूर्ण हे पोळ्याला ते काय करतात, असं ते पूर्ण पोळं गुंडाळलं जातं त्या रेशमी धाग्याने. हे सगळे जे पूर्ण डॅमेज झालेली पोळं दिसत आहेत तिथे, इथं पण खूप जास्त प्रमाणामध्ये डॅमेज झालेली पोळे दिसत आहेत. ठीक आहे, इथं पण तुम्हाला बघा हे अशा प्रकारे आतला पोर्शन पोकळी तशी आतल्या पोकळी निर्माण झाल्यामुळे हे अशा प्रकारे तुम्हाला पोळं दिसतं. इथं पण बघा हे असं प्रकारे हे असं आता ते काय करत जातात, खात जातात आणि अशा पोकळ्या निर्माण होतात मेन किड्याच्या प्रादुर्भावामुळे. आता हे अशा प्रकारचे प्रादुर्भाव झालेली पोळी जी आहे ही पोळी काय करणं गरजेचं, सगळ्यात पहिलं नष्ट करणं गरजेचं आहे. नष्ट करावी लागतात त्यासाठी त्यांना काय करायचं, काढून टाकायचं. तुमच्या पेटीमधून ती अशी पोळी काढायचे आणि त्यांना नष्ट करायचे. नष्ट करायचं म्हणजे काय करायचं, डायरेक्टली जाळून टाकायचं. ठीक आहे, त्याच्यामुळं जाळल्यामुळं काय होणार आहे, त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यात असलेले
अळी असेल, त्यांचे अंडे असतील, कोष असेल, हे काय होणार आहेत, नष्ट होतील. म्हणून तुम्ही काय करायचे, पोळे जे प्रादुर्भाव झालेली पोळे आहेत ती पूर्णतः पोळे काय करायचे, नष्ट करणं गरजेचं आहे. नंतर आता ह्या फोटोग्राफ मध्ये दिसतंय बघा, ह्या अशा प्रकारे पेटीच्या आत कुठेतरी असा कोश असतो, एका कोपऱ्याला कुठेतरी कोश असतो. ठीक आहे, जे हे कोश आहेत, एक मिनिट हा, माईक म्यूट झाला आपला मॅडम. एक मिनिट सर, एक मिनिट सर्व पार्टिसिपेंटला तोपर्यंत सूचना आहेत, आपले काही प्रश्न असतील तर आपण चॅट बॉक्स मध्ये विचारू शकता किंवा हँड रेज करू शकता. कार्यक्रमाच्या शेवटी आपण डायरेक्ट व्याख्यातून आपले प्रश्न विचारू शकता. उद्याचा कार्यक्रमाचा आपला तिसरा दिवस आहे, अंतिम दिवस आहे, जास्तीत जास्त लोकांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हा. आणि उद्या आपण थोडंसं शेवटच्या सेशनला डिस्कशन पण ठेवणार, जेणेकरून तुमच्या मनातले प्रश्न आपण त्यावेळी पूर्ण करू शकू. आपले प्रश्न तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकले तरी चालते, किंवा तुम्ही हँड रेज केले तर तुम्हाला कार्यक्रमाच्या शेवटी आपले प्रश्न घेतले जातील. मॅडम कंटिन्यू. ठीक आहे, नंतर हे जे कोश आहेत, हे जे कोश आहेत हे अशा प्रकारे जी पेटी, त्या पेटीच्या कोपऱ्यांमध्ये अशा प्रकारचे कोश तुम्हाला आढळले, ते कोशही तुम्ही काय करायचे, काढून टाकून त्यांना नष्ट करणं गरजेचं आहे. नंतर आता हे पतंग जो आहे, हा जो पतंग आहे ह्या किडीचा, हा जो पतंग हा पेटीमध्ये येतो, आणि पेटीमध्ये आल्यामुळे काय होतं, नंतर तो अंडे घालायला सुरुवात करतो, मग अंडीचं रूपांतर अळ्यांमध्ये होतं, आणि नंतर आपल्या पोळ्याचं नुकसान होतं. म्हणून सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय करायचं, ज्या पेटीचे ज्या काही छिद्र असतील पेटीला, किंवा काही होल असतील, किंवा काही फटे असतील, सापट असेल तर, किंवा पोकळे असेल त्याच्यामध्ये, तर ते सगळं तुम्ही काय करणं गरजेचं, ते बुजवणे गरजेचं आहे. पेटीला व्यवस्थित बंद करणं गरजेचं आहे, आणि पेटी जर व्यवस्थित बंद असेल तर तो पतंग आहे आत येणार नाही, आणि तो प्रादुर्भाव करणार नाही, याची सगळ्यात महत्वाची खबरदारी आपण घेणं गरजेचं आहे. इथं बघा, इथं पण तुम्हाला आळी दिसते, ह्या अशा प्रकारची आळी असते, ती त्या पोळ्यावरतीच असते, आणि ती आत ती काय करत असते, पोळं खराब करत असते. इथं पण तुम्हाला दिसते, खराब झालेलं पोळं दिसते, आणि त्याच्यावरती रेशमी जी धागा आहे त्याने त्याचं आच्छादलेलं दिसत आहे. इथं पण तुम्हाला पूर्ण फोटोग्राफ मध्ये सगळे जे पोळे दिसत आहेत, ते सगळे ज्या मेन किड आहे त्याने प्रादुर्भाव झालेली पोळे तुम्हाला दिसत आहे. हे पण प्रादुर्भाव झालेली पोळे आहेत, त्याला मेन किड्याने म्हणजे स्वॅक्स मधने डॅमेज केलेले. आणि हे अशा प्रकारे पूर्ण जी पोळे आहेत जी खराब झाले, ती अशा प्रकारे तुम्ही काय करणं गरजेचं आहे, जाळून टाकणं गरजेचं आहे. तोही व्हिडिओ आहे, डोंगरे सर दाखवतो. नंतर आहे गांधील माशी किंवा अंजन माशी. ठीक आहे, ही नंतरची जी कीड आहे, गांधील माशी किंवा अंजन माशी, हे इथं तुम्हाला वेगवेगळ्या गांधील माशीच्या, अंजन माशीच्या वेगवेगळ्या तुम्हाला प्रकार दिसत आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या माशा दिसत आहेत. त्या सगळ्या गांधील माशीचेच प्रकार आहेत. आता ही गांधील माशी जी आहे, ह्या दोन्ही माशा काय करतात, मधमाशांना पकडतात, ज्या हवेत उडणाऱ्या मधमाशा आहेत किंवा पोळ्याच्या जवळच्या. इथं बघा, आता इथं पेटी आहे, पेटीचं इकडे तोंड दिसत नाहीये, पण इथं मधमाशा हे आहेत, दरवाज्याच्या तिथून बाहेर पडताना ज्या माशा आहेत, ह्या अशा माशांना ते काय करतात, हवेत उडणाऱ्या असतील किंवा पोळ्याच्या जवळच्या माशा असतील, त्यांना काय करतात, ते पकडतात आणि पकडून त्यांना काय करतात, खाऊन टाकतात मधमाशांना. नंतर मधमाशांच्या अळ्या ज्या आहेत त्या फक्त मधमाशी जी का मधमाशी तिलाच नाही खात, तर त्या मधमाशांच्या ज्या आळ्या आहेत, पिल्ला आहेत त्यांच्या, त्या पिल्लांनाही गांधील माशी काय करते, खाऊन टाकते. म्हणून गांधील माशी जी आहे ती जास्त करून हिवाळ्यामध्ये, तिचं काय आहे, हिवाळ्यात जास्त ऍक्टिव्ह नसते, ती हिवाळ्यात जास्त ऍक्टिव्ह नसते, पण ती पावसाळ्यात जास्त ऍक्टिव्ह असते. पावसाळ्यामध्ये तिचा प्रादुर्भाव जास्त येतो, त्यामुळे त्यावेळेस जास्त करून आपण खबरदारी काळजी घेणं गरजेचं आहे. पेटीच्या दरवाजेच्या जवळ ती माशी मधमाशांना पकडत असते, तिकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे, आणि त्यांना ती खाऊन टाकत असते. जर देखरेख व्यवस्थित केली तर तुमच्या लक्षात येऊ शकतं. नंतर हे जे मधमाशांची घरं आहेत, सॉरी गांधील माशीची अशा प्रकारची घरं असतात. आता ही घरं तुमच्या जर पेटी ठेवली त्या परिसरामध्ये असेल अशा प्रकारची घरं, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे काय करायचे, ही घरं नष्ट करणं गरजेचं आहे.
आता ही घर नष्ट करायचे, मग तुम्ही कीटकनाशकाचा वापर करूनही ही घर नष्ट करू शकता, किंवा त्याच्या आतले जी माशी आहे तिला तुम्ही कीटकनाशकाचा वापर करून त्यांना काय करू शकता, नष्ट करू शकता. म्हणजे यांना नष्ट करणं फार महत्वाचं आहे. गंधेरी माशीला मधमाशी पासून मधमाशांना त्यांचं मधमाशांचं रक्षण करायचं असेल तर गंधेरी माशीला तुम्ही नष्ट करणं गरजेचं आहे. आता ह्या कुटुंब मध्ये पण तुम्हाला प्रत्येक कुटुंब मध्ये दिसतंय गांधील माशी जी आहे ती काय करते, मधमाशांना खाताना दिसते. मधमाशांना ती खाते म्हणून आपण हिच्यापासून मधमाशांचं रक्षण करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण काय करणं गरजेचं, तिची घरं असतील जवळपास तर ती नष्ट करावी, किंवा तुम्ही त्या तिच्या घरांमध्ये काय करू शकता, कीटकनाशकाचा वापर करून त्यांना त्या आत असलेल्या गांधील माशीला तुम्ही काय करू शकता, नष्ट करू शकता. नंतरचा आहे वरोरा माईट. आता वरोरा माईट ही एक हा एक पॅरासाइट माईट आहे. म्हणजे हा काय करतो, मधमाशीवरती परोपजीवी कीटक आहे मधमाशीचा. म्हणजे तो काय करतो, त्याच्या तीन अवस्था असतात. एक म्हणजे अंड, नंतर त्याच पिल्ले आणि नंतर त्याचा प्रौढ, अशा तीन अवस्थेमधून जातो हा पॅरासायटिक माईट. का म्हणतात तो बघा, या फोटो मध्ये तुम्हाला दिसत असेल की अशा प्रकारे तो काय करतो, मधमाशीच्या शरीरावरती चिटकून बसतो, मधमाशीवरच्या अंगाला चिकटतो आणि नंतर तिच्यामधून तिचं त्याच स्वतःचं अन्न ह्या मधमाशीमधून तो काय करतो, तिच्यामधून अन्न रस शोषून तो स्वतःची उपजीविका करत असतो. त्यामुळे तो काय करतो, मधमाशींना जर जास्त डॅमेज आला तर मधमाशा त्याच्यामुळे मरू शकतात. वेळोवेळी आपण मधमाशींच्या पेटीचं काय करणं गरजेचं आहे, देखभाल करणं गरजेचं आहे. अशा प्रकारचा वरोरा माईट दिसला तर त्याला तुम्ही काय करू शकता, कंट्रोल करू शकता. आता हा जो वरोरा माईट आहे याला जर याचा प्रादुर्भाव कमी करायचा असेल तर तुम्हाला सगळ्यात प्रथम तुम्ही काय करणं गरजेचं आहे, त्याला ऑक्झॅलिक ऍसिड, ऑक्झॅलिक ऍसिडच आपण यंत्र बघितलं, फवारणीचं यंत्र, त्याने तुम्ही त्याची फवारणी दिली तर ते काय करू शकतात, मरू शकतात. म्हणजे नुसती पेटीच बघणं गरजेचं नाही तर मधमाशांनाही मधमाशांच्या शरीरावरती काही वाढतंय का हेही बघणं तितकंच गरजेचं आहे. तिथं पण पेटीकडं रोज तिला कशी तिची देखभाल करायला पाहिजे, कशा प्रकारे तिला हाताळायला पाहिजे, तिचं वरती कुठले कीटक आलेला आहे का किंवा कुठले रोग आलेला आहे का हेही आपण पेटी जेव्हा हाताळतो त्यावेळेस बघणं गरजेचं आहे. हे सगळं झालं मधमाशांचे शत्रू. म्हणजे तिचे काही प्राणी असतील किंवा काही कीटक असतील जे मधमाशांना हानी पोहोचवतात. आता ते सोडून मधमाशांचे रोग, आता मधमाशांचे रोग मध्ये सगळ्यात महत्वाचा आहे अमेरिकन फाऊल ब्रूड आणि युरोपियन फाऊल ब्रूड. आता हे जे दोन्ही जे रोग आहेत हे जीवाणूंमुळे होतात, दोन्ही रोग जीवाणूंमुळे होत असतात आणि हे दोन्ही हे काय साथीचे रोग आहे, संसर्गजन्य रोग आहे. आता याच्यामधला पहिला जो आहे अमेरिकन फाऊल ब्रूड, याच्यामध्ये हा जो आहे तो त्याच्यामध्ये काय होतं की ह्या रोगाचा संसर्ग झाला तर रोगाचा संसर्ग झाला की ती आळी जी आहे, आता पांढऱ्या रंगाची आळी असते, मागच्या याच्यामध्ये मी दाखवलं पांढऱ्या रंगाची आळी असते, ती आळी काय तपकिरी गडद बनते. याच्यामध्ये कुठंही तुम्हाला आळी दिसत नाहीये, सगळं हे असतं बघा एकदम गडद रंगाचं दिसते, तपकिरी गडद रंगाच्या आळ्या होतात आणि ह्या आळ्या काय होतात, मरण पावतात. षटकोनी नंतर जेव्हा त्या मरण पावतात तेव्हा ही षटकोनी जी घर आहे तिथं बघा, ही षटकोनी घर काय होतं, त्यांची तोंड बंद केली जातात. त्या मरण पावतात त्यावेळेस ती घर काय केलं, षटकोनी घरांची तोंड काय केली जातात, बंद केले जातात. आणि त्या घरातून काय होतं, जर एक चिकट स्त्राव बाहेर पडतो, जर याच्यामध्ये तुम्ही काही घातलं, धारदार असेल पेन्सिल किंवा पेन जरी असा आपण त्याच्यामध्ये घातला आणि जर बघितलं तर त्याच्यातून एक चिकट असा पदार्थ, चिकट स्त्राव तुम्हाला त्या शेतकरी घरांमधून बाहेर आलेला दिसतो. ठीक आहे, ह्या अशा प्रकारे त्यांचा प्रादुर्भाव होतो. हा फोटोग्राफ मध्ये दाखवलेला जो आहे हा प्युपा आहे, कोश आहे जो मेले म्हणजे डेड झालेला कोश आहे अमेरिकन फाऊल ब्रूडच्या अटॅक आल्यानंतरचा. आणि इथं जा बघा, ह्या अशा प्रकारे जी षटकोनी घर आहे की जेव्हा याच्यामध्ये आळी मरते त्यावेळेस यांची घरांची तोंड ही अशा प्रकारे बंद केली जातात आणि त्याच्या आत काय असतं, मेलेली जी आळी असते ती असते आणि तिच्यामधून एक विशिष्ट असा चिकट स्त्राव तिच्यामधून बाहेर पडत असतो. जर तुम्ही चेक केलं तर तुम्हाला लक्षात येईल. आणि जो ही जी आई आहे अमेरिकन फाऊल ब्रूड, याच्यामध्ये ह्या शक्यतो काय करतात, कुठल्या संस्थेवरती कुठली पचन संस्था किंवा कुठल्या संस्थेवरती डॅमेज करतात, तर पचन संस्था हे काय करतात,
हा एक संसर्गजन्य रोग आहे. ते काय करतात, मधमाशांच्या म्हणजे अळीच्या म्हणजे शक्यतो अळीच्या मेन म्हणजे अळी अवस्थेला जास्त डॅमेज करतात. तर अळीमध्ये काय होतात, अळीच्या शरीरामध्ये ते आत शिरल्यानंतर ते काय करतात, सगळ्यात महत्वाचं म्हणजे पचन संस्था, ही जी अळ्यांची जी पचन संस्था आहे त्यांना निकामी बनवतात. आणि त्यांच्या पचन संस्थेला निकामी केल्यामुळं ती अळी काय होते, मरण पावते. आणि तिचा रंग बदलतो, तो कुठल्या रंगाचा होतो, गडद तपकिरी रंगाची ती अळी होते. आणि त्यांची जी तोंड आहे शिकवणी घरांची ती बंद केली जातात. ठीक आहे, हे झालं तुमचं त्याचा प्रादुर्भाव कशा प्रकारचा असतो. आता त्याचा उपाय म्हणून काय करायला पाहिजे, सगळ्यात महत्वाचा अशी डॅमेज झालेली जी पोळी आहेत ही सर्वात प्रथम तुम्ही काय करणं गरजेचं, नष्ट करणं गरजेचं आहे. अशी पोळी तुम्ही काय करायची, नष्ट करायची. कारण की ही सगळ्यात महत्वाची ही काय संसर्गजन्य कीड आहे. नंतर याच्यानंतरची पुढची जी आपली कीड आहे ती म्हणजे तो की युरोपियन फाऊल ब्रूड. युरोपियन फाऊल ब्रूड ही एक कीड आहे आपली, सॉरी हा एक रोग आहे. त्या रोगामध्ये हा पण हा जीवाणूंमुळे होणारा रोग आहे, हा पण एक साथीचा रोग आहे, संसर्गजन्य रोग आहे. कामकरी माशा काय करत असतात, आपल्या पिलांना अन्न देत असतात. कामकरी मासे मी काय करत होते, इथे पिलं दिसतात बरोबर, ही व्हाईट कलरच्या आळ्या आहेत, पिलं म्हणजेच आळ्या, त्या आळ्यांना अन्न देत असतात. त्यावेळेस काय होतं, कामकरी माशेकडनं त्या रोगाचा संसर्ग ह्या आळ्यांना होतो. ह्या आळ्यांना संसर्ग झाला तर नंतर ह्या आळ्यांचं सर्वात महत्वाचं म्हणजे पचन संस्थेला, हे युरोपियन फाऊल ब्रूड पण पचन संस्थेवरती अटॅक करतो. आणि पचन संस्था निकामी झाल्यामुळे काय होतं, त्या आळी काय होते ती मरण पावते. आणि मरण पावलेली आळी ही कशी असते, गडद तपकिरी रंगाची. तर बघा इथं दिसतायत ह्या मेलेल्या आळ्या आहेत ह्या याच्यामध्ये, ह्या हे शेतकरी घरांमध्ये ह्या काय झालेल्या आहेत, गडद तपकिरी रंगाच्या झालेल्या आहेत. आणि त्याच्यामधून एक खराब वास येत असतो मेलेल्या आळ्यांमुळं, त्याच्यातून एक खराब वास येतो. नंतर त्या पोळ्यांमध्ये आता ह्या ही जी हा जो रोग आहे ह्याला नियंत्रणात आणण्यासाठी सर्वात प्रथम आपण काय करायचे, आपण जे पोळ्यांचे स्थलांतर करतो. आता म्हणजे आपण काय करतो, विभागणी करतो, पोळ्याची विभागणी करतो, विभाजन करत असतो, नवीन पोळ म्हणजे नवीन वसाहत तयार करत असतो. त्यावेळेस ती जी पोळ्यांचे आपण स्थलांतर करत असतो ते स्थलांतर थांबवायचे. आणि रोगग्रस्त पेटीमधून पोळ आपण दुसऱ्या पेटीत ट्रान्सफर करायचं नाही, दुसऱ्या पेटीत ठेवायचं नाही. असं केलं तरीही त्यामुळं काय होतं, ती जी कीड आहे त्या सॉरी तो जो रोग आहे तो रोग काय होतो, त्या एका पेटीमधून दुसऱ्या पेटीमध्ये तो काय होतो, त्याचा संसर्ग होतो. म्हणून सगळ्यात महत्वाचं, रोगग्रस्त पेटीमधून तुम्ही ही हे करायचं नाही. ज्या रोगग्रस्त पोळ्यातल्या माशा आहेत किंवा ते पोळ आहे ते दुसऱ्या पेटीमध्ये आपण शिफ्ट करायचं नाही. नंतर ह्या दोन्ही किडींना नियंत्रणासाठी एक आपण अँटीबायोटिक देतो. ते अँटीबायोटिक म्हणजे तुमचं कुठलं आहे, टेरामायसिन. टेरामायसिन हे अँटीबायोटिक आपण देऊ शकतो. टेरामायसिन हे अँटीबायोटिक जे आहे हे आपण देऊ शकतो. ते आपण साखरेच्या द्रावणातून दिलं तर त्याचं काय होतं, ह्या दोन्ही रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. एक कप साखरेचा पाक घ्यायचा आणि त्या साखरेच्या पाकामध्ये काय करायचं, 100 मिलीग्राम टेरिमायसिन हे अँटीबायोटिक त्याच्यामध्ये विरघळायचं आणि नंतर ते पेटीमध्ये ठेवायचं. ठीक आहे, त्यामुळे काय होतं तुमचं ह्या दोन्ही रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. ठीक आहे, थँक्यू. डुंबरे सरांना विनंती करते ते व्हिडिओ जे आहे ते दाखवावे. डुंबरे सर, डुंबरे सर आपला आवाज येतोय? येतोय, आवाज येतोय. येस सर, स्क्रीन शेअरिंग करतो. त्यांचं शेअरिंग बंद करा म्हणा. केले त्यांनी, बंद केलेलं आहे. ओके ओके ओके, करतो करतो एक सेकंड. लागली का स्क्रीन दिसायला? नाही अजून. आपला हा कार्यक्रम MCDC पुणे या युट्यूब चॅनलवर लाईव्ह सुरू आहे. आपण हा कार्यक्रम लाईव्ह बघू शकता, तसेच कार्यक्रम संपल्यानंतर पण तो बघू शकता. फुल स्क्रीन करा सर. हो, लागली का दिसायला फुल? येस सर, कंटिन्यू. ओके, आता इथे काही जे व्हिडिओ मध्ये दाखवायची राहिली होती ते मी दाखवतो. आता हा जो आहे हा सूर्यफुलाचा व्हिडिओ आहे. तुम्ही पहा की नीट पाहिलं तिथे मधमाशी तिथं काम करते आता, आणि आवाज पण येतोय तिचा, बाकीच्या इतर गोष्टींचा आवाज. ते बघा ती मधमाशी क्लिअर दिसते एकदा तुम्हाला. म्हणजे मधमाशीची झाडं ही सगळं उपेर लावली तुम्ही,
खूप मोठा फायदा त्याच्यापासून होत असतो. आता हे जे आहे हे आहे ते जे मी सांगितलं होतं आईस्क्रीम क्रीपरचं झाड आहे. त्या आईस्क्रीम क्रीपरच्या झाडावरती हे बघा खूप साऱ्या मधमाशा इथे सध्या आहेत. आणि ह्यावर ह्या फुलाचं वैशिष्ट्य असं आहे किंवा झाडाचं वैशिष्ट्य आहे की याला वर्षभर फुलं चालू असतात, कधी यांना खंड पडत नाही. त्याच्यामुळं हे एक काम आहे. इथं बघितलं तुम्ही आवाज येतोय का? जगताप सर व्हिडिओ मधला आवाज नाही आहे सर. व्हिडिओ मध्ये आवाज आहे. व्हिडिओ दिसतोय. व्हिडिओ दिसतोय फक्त आवाज. ओके ओके एकच मिनिट एकच मिनिट. शेअर विथ ऑडिओ करा. हा शेअर विथ ऑडिओ करतो करतो. नमस्कार. आत्ता आपण जे पाहत आहोत ते मधमाशीचे वर्कर्स बी ज्याला म्हटलं जातं, कामकरी माशा म्हटला म्हणतात, त्या ह्या फुलांवरती परागकण आणि नेक्टर ज्याला मधुरस म्हटलं जातं त्या गोळा करतात. आता मधमाशीची कोणतीही जर पोळं पाहिलं आपण तर त्याच्यामध्ये आपल्याला तीन प्रकारच्या माशा सापडतात. पहिली माशी म्हणजे ती एकच असते आणि ती म्हणजे राणीमाशी. त्यानंतर साधारणपणे 40 पासून 100 पर्यंत नरमाशा ज्याला ड्रोन्स म्हटलं जातं त्या असतात. आणि साधारणपणे 25,000 ते 30,000 वर्कर्स बी ज्याला कामकरी माशी म्हटतात त्या असतात. हे झालं पोळ्यामध्ये. परंतु आता आपण जे फुलावरती पाहतो आहे त्या सगळ्या कामकरी माशा आहेत. ह्या कामकरी माशाचं वय साधारणपणे 3 आठवडे असतं. त्यातले पहिले 3 आठवडे आता पोळ्यामध्ये काम असतात आणि एकूण 6 आठवडे त्यांचं लाईफ सायकल असतं. ह्या 6 आठवड्यांपैकी पहिले 3 आठवडे संपल्यानंतर ज्या बाहेर आपल्याला आत्ता दिसत आहेत ह्या माशा ह्या 21 दिवसानंतरच्या म्हणजेच 3 आठवड्यानंतरच्या आहेत. आता ह्या फुलांवरती येतात आणि फुलांवरती आल्यानंतर याच्यामध्ये आतमध्ये जाऊन त्या मधुरस ज्याला नेक्टर म्हणतात किंवा मधु म्हणतात त्या गोळा करतात आणि त्या त्यांच्या तोंडामध्ये घेतात. आणि तोंडामध्ये घेतल्यानंतर त्या त्यांचं रूपांतर ह्या मधाच्या थिंबामध्ये त्या करतात. त्यासाठी त्यांना त्यांच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची एन्झाईम्स ज्याला इन्व्हर्टेज नावाचं एन्झाईम म्हटलं जातं, ते इन्व्हर्टेज नावाचं एन्झाईम त्या नेक्टरमध्ये असतं सुक्रोज. आणि सुक्रोज हे साखर ज्याला आपण म्हणतो ते साखरेमध्ये इन्व्हर्टेज नावाचं एन्झाईम त्या मिसळतात आणि त्याच्यापासून लॅव्हिलोज आणि डेक्स्ट्रोज नावाच्या 2 साखर तयार करतात. नमस्कार. हा एक व्हिडिओ आहे. याच्यावरती हे काँग्रेस गवत आहे आणि यावर सुद्धा मधमाशी ह्या फुलांवरती काम करते. हे बघा दिसते तुम्हाला की ही मधमाशी आहे, ही फुलामधून काही नेक्टर मिळते का किंवा पोलन्स मिळत आहेत का? बेसिकली पोलन्सच पाहतात कारण काँग्रेसमध्ये पोलन्स असतात जास्त, त्याच्यामुळे पोलन्स ते गोळा करायचं काम करतात. अपिस डॉर्सेटा नावाची जी सुरुवातीला मी मधमाशी सांगितली होती आग्या मोळाची माशी मधमाशी आहे ती आता काँग्रेस गवत त्या फुलांवर त्याच्यापासून काही तिला नेक्टर मिळतंय का असं शोधायचा प्रयत्न करत आहे.
नमस्कार. अल्बर्ट आइन्स्टाईन हे आता गाजराचं फूल आहे आणि हे कांद्याचं फूल आहे. आता हे बघा, हे कांद्याचं फूल आहे. कांद्याचा व्हिडिओ पण मी एक पुढे दाखवतोय दुसरा तुम्हाला. हे बघा, इथे ही मधमाशी काम करते आणि हिच्यामुळे जे परागीभवन होतं त्याच्यामुळे खूप सारा फायदा होत असतो. परागीभवन झाल्यामुळे कांद्याचं बीजोत्पादन हे वाढत असतं किंवा कांद्याचं बीजोत्पादन हे होत असत. आता हे कोथंबीर आहे. कोथंबीरच्या फुलावरती बघितलं तुम्ही, लक्षात येईल की मधमाशी काम करते. ही फुलोरी मधमाशी आहे. जी फुलोरी मधमाशी फुलांवरती कामून मोठ्या प्रमाणामध्ये इथं तुम्हाला बघितलं तुम्ही लक्षात येईल. हे बघा, इथे आता हे जे आहे शेपूची फूल आहे, याच्यावरती पण काही मधमाशा आहेत. नमस्कार. हे शेपूच्या झाडाला आलेली फुलं आहेत आणि यावरती दोन प्रकारच्या मधमाशा आता आपल्याला दिसत आहेत. ही जी छोटीशी मधमाशी दिसते हिला स्टिंगलेस बीज असं म्हटलं जातं. मेलिपोनीज असा ग्रुप त्यांचा आहे. आणि दुसऱ्या ज्या आहेत त्या म्हणजे अपिस फ्लोरिया, ज्यांना फ्लोरी मधमाशी म्हटलं जातं, त्याही आपल्याला इथे दिसत आहेत. आता म्हणजे ही जी आहे ही मेलिपोनीज आहे, ज्याला म्हटलं जातं की स्टिंगलेस बीज. आणि दुसऱ्या ज्या दिसत आहेत आपल्याला इथे ह्या आहेत त्या अपिस फ्लोरिया नावाच्या मधमाशा आहेत. आणि हे ॲक्च्युली घराच्या बघितलं आपण तर घराच्या अगदी जवळच उगलेलं झाड होतं, त्याचं उपटलं गेलं नाही म्हणून त्याला फुलं आलेली आहेत. पांढऱ्या रंगाची शुभ्र अशी फुलं दिसत आहेत त्याच्या ह्याच्यावरती. आता ह्या अपिस फ्लोरिया आणि आता ही दुसरी दाखवली तुम्हाला मी, ही मेलिपोनीज किंवा स्टिंगलेस बीज असं म्हटलं जातं. आणि ह्या ज्या फुलांवर आहेत ह्या फुलांवर आहेत ह्या सगळ्या वर्कर्स बीज त्यांच्या आहेत. कामकरी माशा ज्याला म्हटलं जातं त्या आहेत. कामकरी माशा ह्या फुलांवरती जातात, त्याच्यापासून त्या नेक्टर आणि पोलन्स गोळा करतात. आणि त्या शिवाय एकाच वेळेला त्या काम असं करतात की एका मेल फुलातले जे पोलन्स आहेत हे मेल फुलातले पोलन्स हे त्या फिमेल फुलावरती नेऊन टाकायचं असं बहुमूल्य ते काम करत असतात. तर स्टिंगलेस बीज आता तुम्हाला दाखवली की अतिशय छोटी आहे, आपल्या घरमाशीच्यापेक्षाही छोटीशी आहे. आणि परंतु ती अतिशय पॉलिनेशनसाठी खूप चांगलं काम करत असते. त्याचप्रकारे ही अपिस फ्लोरिया जी आहे ही फ्लोरिया पण पॉलिनेशनसाठी अतिशय चांगली अशी मधमाशी आहे. ओके, धन्यवाद. आता हे बाजरीचं तुम्हाला आहे, हे बघा इथे बाजरीच्या फुलांवर पोलन गोळा करतात. त्या बाजरीच्या फुलांवरती पोलन खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि म्हणून नेहमीच आता ह्या जे आपण नेहमी सांगतो की 365 दिवस फुलं उपलब्ध असली पाहिजे. आता याच्यामध्ये एक प्रत्येकाने करावा असं माझं मत आहे, ज्यांना ज्यांना कोणाला मधमाशी पालन खास करायचं आहे त्या शेतकऱ्यांनी एक स्वतःचं कॅलेंडर तयार करणं गरजेचं आहे असं माझं मत आहे. की त्या कॅलेंडर जर केलं तुम्ही तर पर्यायाने त्याला फुलांची उपलब्धता कायम राहील आणि त्याप्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये फुलांची लागवड किंवा त्या पिकांची लागवड तुम्ही थोड्या थोड्या पद्धतीने लागवड केली पाहिजे. म्हणजे सर्व प्रकारचं अन्न त्यांना उपलब्ध होईल. आता हे विडेलिया नावाचं जे गार्डन प्लांट आहे छोटंसं, त्याला पिवळी अशी फुलं येतात आणि त्याच्यावरती ह्या मधमाशा काम करतात. आता हे लाजाळूचं झाड आहे. आता लाजाळू तसं आपल्या दृष्टीने गवत आहे पण लाजाळूच्या फुलांवरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ही लाजाळूची फुलं आहेत. आणि लाजाळूच्या फुलांवरती जर पाहिलं आपण आता तर वर्कर्स बी मोठ्या प्रमाणात काम करत आहेत आणि त्या वर्कर्स बीच्या पायाला
जे पाठीमागचे पाय आहेत त्यांना पोलनसही चिकटलेले आपल्याला दिसत आहेत. बघा तुम्ही जर नीट पाहिलं आपण तर पोलनसही त्याला आहेत. हे लाजाळूचं झाड आहे. आता मी याला टच करतो म्हणजे लक्षात येईल. हे पहा त्याचं लगेच ते माल होतं. ते बघा तिथे मधमाशा खूप आहेत. प्रत्येक फुलावर जवळपास एक मधमाशी आहे. म्हणजे आपल्या शेतामध्ये हे ॲक्च्युली जरी गवत असलं तरी मधमाशीच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. त्यामुळे याला फुलं जर आली तर बघा तुम्ही इथे लगेच दिसते आपल्याला क्लिअर कट. ह्या वर्करच्या याच्या पाया याच्यावरती जर लेग्सवरती तुम्ही नीट पाहिलं तर पिवळे पोलन ग्रेनसुद्धा चिकटलेले दिसत आहेत. तर अशी ही इंडियन बीज ह्या आहेत. बेसिकली ह्या इंडियन बीजचं इथे कुठेतरी घर असणार आहे जवळपास. मधमाशीच्या कामकरी माशा आता हे ख्रिसमस पुश फ्लावर फुलांवर जातात आणि हे पण त्यामधून पराक्रम आणि साधारणपणे डिसेंबर जानेवारी मध्ये मधुर रस ज्याला नेक्टर म्हटलं जातं त्या गोळा करतायत. ही अपिस फ्लोरिया नावाची छोटी मधमाशी आहे. काही अपिस डॉर्सॅटाचा पण आपल्याला इथे मधमाशांचे वर्कर्स कामकरी माशा आपल्याला दिसत आहेत. ही बुशी टाईपची छोटीशी वनस्पती आहे. ॲक्च्युली वीड आहे एक गवत म्हटलं जातं याला. परंतु याची फुलं खूप उपयुक्त आहेत असं आपल्याला इथे दिसते. हे पहा इथे त्यांच्या पिअर्सिंग अँड सकिंग टाईप ऑफ माउथ पार्ट्स याला म्हटलं जातं. त्याच्या साह्याने आता हे सूर्यफुलाचं तर बघा मी दाखवलं तुम्हाला. बघा सूर्यफुलावरती मोठ्या प्रमाणात मधमाशा आहेत. इथे जर पाहिलं आपण ही मोसंबीचं एका झाडावरती मला हे मिळालेला व्हिडिओ आहे. छोटासाच व्हिडिओ येतो. काय जास्त मोठा व्हिडिओ नाही. त्याच्यावरती मधमाशा आहेत. ही वॉटर लिली याच्यावरती मधमाशा आहेत. हे सुद्धा वॉटर लिलीच आहे. हे ऑस्ट्रेलियामधलं एक फूल आहे. माझ्या सुलत्यांनी खास करून व्हिडिओ मला माझ्यासाठी पाठवलाय.
याचं नाव स्वॅम्प पेपर असं आहे, मॅलुलुका इरिसिफोलिया असं त्याचं नाव आहे, स्वॅम्प पेपर म्हणतात त्याला, स्वॅम्प पेपर. तिकडे ही मोठ्या प्रमाणात झाडं आहेत. नंतर हे सगळ्यात मी नेहमी सांगत असतो की हंगामात मका हे पीक सगळ्या हंगामात फुलवल्यावर येत असतं, आणि याच्यावरती सुद्धा जर वरती त्याला जे तुरी येतात तर तुऱ्यांवरती ह्या समतभाषा जाऊन तिथून ते गोळा करतात, त्यांचं हे काही ते आहे किंवा इथे पण ही मधमाशी, इथे जवळ क्लोज दाखवली तुम्हाला. म्हणजे ही मधमाशी मका ही काय फारसं काही आवड नाही, कायम सगळ्याच हंगामात येणारं हे मका आहे, आणि सूर्यफूल सुद्धा सगळ्या हंगामात येतं, आणि त्याच्यावरती पण मोठ्या प्रमाणात मधमाशा तुम्ही आहेत आणि त्या लावू शकता. आता मगाशी मॅडमनी पण सांगितलं किंवा मी पण आता बोललो की कांदा बीजोत्पादन मध्ये मधमाशीचं महत्व फारच आहे. तर हे आमच्या गावामध्ये केलेला मी व्हिडिओ आहे, तो आता आपण पाहूया. नमस्कार, आपलं नाव सांगा, गाव सांगा. निलेश नामदेव पानसरे, राहणार आयनेवाडी, सारणी, ओतूर. ओके, आता हे जे तुम्ही याचा प्लॉट लावलेला आहे कांदा बियाण्याच्या, तर एक चार वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यातली तफावत मला सांगा. चार वर्षापूर्वी इथं परिस्थिती अशी होती की सकाळी 8 नंतर आणि संध्याकाळी दिवस आहे तोपर्यंत शेतात यायला भीती वाटायची, एवढ्या मधमाशा असायच्या कांदे बियाण्याच्या प्लॉटमध्ये. आजची परिस्थिती अशी आहे की सगळं बी म्हणजे आत्ता कांदे जे आहे ते फुलवर अवस्थेत आहेत आणि एकही मधमाशी शेतात नाही आहे. त्याच्यामुळं जे काही आपण पाहतोय, मग चार वर्षापूर्वी ज्या मधमाशा होत्या त्या कुठल्या होत्या? ते इथं शेजारी डोंगर आहे, डोंगराच्या जे आग्यामुळाच्या माशा आहेत आणि जी आपण गावठी मधमाशा म्हणतो त्या सगळ्या येत होत्या, पण लोकांनी सगळ्या काढून नेल्यामुळं इथं आज एकही पुळ राहिलेलं नाही आणि मधमाशीच नाही आज इथं परागीभवनच होत नाही आहे. म्हणजे आपण इथं बघू शकताय की तिथे काही जे बी आहे हे बी फोल होत चाललेलं आहे, कारण मधमाशीमुळे परागीभवनच झालेलं नाही आहे आणि म्हणून तिथे प्रॉब्लेम तयार झालेला आहे. म्हणजे मधमाशांचं महत्त्व एवढं प्रचंड आहे की हे तुम्हालाही जाणवू लागलेलं आहे. म्हणजे आत्ता जसं रिअलिटी आहे, चार वर्षापूर्वी भयानक असायच्या, नंतर दुसऱ्या वर्षी थोड्या कमी झाल्या, नंतर कमी होता आता अजिबातच दिसत नाही आहे तिथे. आधी म्हणजे आत्तापर्यंत मधमाशांसाठी सेपरेट असं काहीच करावं लागत नव्हतं, पण आत्ता सगळं करूनही येत नाही आहेत. ओके, म्हणजे हा ही मोठी एक व्यथा आत्ता सध्या झालेली आहे. बरोबर, आपण मधमाशांबद्दल फार चांगली माहिती दिली, याबद्दल तुमचे धन्यवाद. कांद्याच्या बीजोत्पादनामध्ये जर तुम्हालाकडे बीजोत्पादन घ्यायचं असेल तर ह्या मधमाशांचा रोल फार महत्वाचा आहे. ओके, आता हे जे मॅडमचे व्हिडिओ होते ते सगळे दाखवून झालेले आहेत. जगताप सर. हा सर, बोला ना. आता कोणाचे प्रश्न असतील ते घ्या त्या संदर्भातले, म्हणजे आपण माझ्या व्याख्यानानंतर चालू. ठीक आहे, आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. मॅडम पण आहेत, सर पण आहेत, आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. हँड रेज करू शकता जेणेकरून मी तुम्हाला अनम्यूट करू शकतो. चॅट बॉक्स मध्ये काही प्रश्न दिसत आहेत का बघा. येस येस, अगोदर हँड रेज करा की ज्यांना काही प्रश्न आपण ते घेऊ शकतो. विलास मते सर, मते सर अनम्यूट करा स्वतःला. मते सर, डॉक्टर खोबरगडे सर अनम्यूट करा स्वतःला. आवाज येतोय का माझा? हा येतोय. हा नमस्कार सर, माझा प्रश्न होता सर की एक असं एक मॉडेल तयार होऊ शकतो का सर, इंटिग्रेटेड याच्यामध्ये मधमाशीसाठी, जसं की फिशसाठी आपण फिशसाठी पण आलाय, आता इंटिग्रेटेड मॉडेल आले आहेत एकावर एक अवलंबून, त्याप्रकारे फिश आपल्या हनीबीसाठी इंटिग्रेटेड मॉडेल असं काही आहे का? हो आहे, नाही ते करावं लागतं. माझ्या थोडक्यात मी जेव्हा सगळे व्हिडिओ दाखवतो त्यावेळेला पण मी सांगितलं की आपल्याला एक प्लॅनिंग केलं पाहिजे वर्षभराचं, कॅलेंडर ऑफ ऑपरेशन ज्याला म्हणतो आपण. आता ऑपरेशनल कॅलेंडर म्हणजे काय, तर लागवडीच्या वेगवेगळी जी पिकं आहेत त्यांच्या लागवडीच्या तारखा तुम्ही स्वतःला ठरवून घेतल्या पाहिजे. बाबा 1 मला हे पीक लावायचे आणि नंतर 15 हे पीक लावायचे, असं जेव्हा तुम्ही स्वतःला तयार कराल त्यावेळेला पर्यायाने काय होणार आहे की वर्षभर तुमच्या शेतामध्ये किंवा त्या मधुबन मध्ये तुम्हाला कायम फुलं ही उपलब्ध असते. 365 दिवस ही फुलं तुमच्याकडे उपलब्ध असतील
अशा स्वरूपाचं कॅलेंडर. बरं ही काय फार अवघड पिकं आहेत अशी काही नाही, मी साधी साधी पिकं दाखवली, मका दाखवलं, बाजरी दाखवलं, म्हणजे ही फार काय एकदम कॉमन पिकं आहेत. ज्वारी सुद्धा आहे, खूप अगदी साधी साधी पिकं आहेत. ही साधी साधी पिकं तुम्ही जरी लावली, सूर्यफूल आहे, मोहरी आहे, गाजर आहे, शेपू, मेथी, मुळा, वांगी, मिरची, ही सगळी पिकं कॉमन पिकं आहेत. ही फक्त लागवडीचा तुम्हाला हे पाहिजे की आपण एक कॅलेंडर ऑफ ऑपरेशन तयार करून त्या पद्धतीने आपण एक प्लॅनिंग करून ती झाडं तिथे उपलब्ध करून दिलेली आहेत. आता याच्यामध्ये होईल काय, तर याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला तुमच्या घरासाठी त्याच्यामधून फळं पण मिळू शकतील, भाज्या पण मिळू शकतील वेगवेगळ्या, ते पण होईल आणि मधमाशांचं पण काम होईल. अशा स्वरूपाचं एक कॅलेंडर ऑफ ऑपरेशन तुम्ही तयार केलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. सर काल एक प्रश्न होता की एक एकरमध्ये किती पेट्या बसतील साधारण. हा आता हा प्रश्न चांगला आहे. एका एकरसाठी 5 पेट्यांचं नियोजन असावं असं एकंदरीत आहे, परंतु ते खाद्य किती आहे याच्यावरती अवलंबून आहे. मग ते कधी 3 पण चालतील, 5 पण, पण मॅक्झिमम 5 पेट्या एक एकरसाठी असल्या पाहिजे. वैशाली मॅडम अनम्यूट करा स्वतःला. चॅटबॉक्स मध्ये प्रश्न आहे. डॉक्टर प्रदीप मेंढे सर. हॅलो. हा बोला. हा बोला सर. हा सर मला माझा प्रश्न होता की मधासाठी जे आपण प्लांट्स लावणार आहे तर आपल्या शेतापासून किती दूर ते प्लांट्स असायला पाहिजे, किती दूर पर्यंत जाऊ शकतात त्या मधमाशा. हे बघा आता किती दूर जाऊ शकतात हा प्रश्न तसा पाहिला तर थोडासा याचा आहे, परंतु मी काय म्हणेल, जर तुमच्या शेताच्या भोवती म्हणजे जिथं तुम्ही ते मधुबन केलेलं आहे त्याच्या मध्येच किंवा त्याच्या जवळ जर पेटी ठेवली तर त्यांना जायचं यायचं अंतर कमी होईल, त्यांचा वेळ कमी होईल, त्यांची श्रम कमी लागतील. आणि म्हणून शक्यतो स्वतःच्या ते जे काय मधुबन तुम्ही 10 गुंठे 20 गुंठे 1 एकर काय तुमच्या क्षेत्राच्या नुसार उभारलेलं आहे त्याच्यामध्येच ह्या मतपेट्यांची व्यवस्था केली पाहिजे. मतपेट्या या नेहमी सावलीत ठेवल्या पाहिजेत, त्या पुढे आता उद्या येते येईलच, उद्याच्या लेक्चरमध्ये आहेच ते आपलं. तर मधपेटी सावलीमध्ये असावी जेणेकरून ती तापणार नाही आणि त्याच्याचा काही त्याचा त्रास होणार. तर आपल्या एरिया त्या एरियामध्येच ती मधपेटी असावी, म्हणजे अगदी ते बिरबला आणि अकबराच्या त्या गोष्टीसारखं नको, झाडावरती मणकं टांगलं आणि खाली हे जाळ पेटवलं आणि ते कधी भात शिजायचा असं नको फक्त. थँक्यू सर. ओके. चॅटबॉक्समध्ये एक प्रश्न आहे तो बघा. काय काय विचारले. एका एका पेटी पासून सुरुवात करू शकतो का असं विचारते. एक दोन पेट्यांपासूनच सुरुवात करावी असं माझं स्पष्ट माहिती. मी सुद्धा 2013 साली अगदी 4 पेट्यापासूनच सुरुवात केलेला माणूस आहे. 4 पेट्यापासूनच सुरुवात करावी लागते. अगदी पार मी म्हणतो का एकदम तुम्ही 50 पेट्या पाळा असं अजिबात नाही. ही शेवटी टक्के टुनपे खात 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 शिकण्याची गोष्ट आहे. हे एकदम जर 50 पेट्या तुम्ही पाळायला गेलात तर ते तुम्ही लॉस मध्ये जाण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्यामुळे तुम्ही सुरुवात करताना थोड्या पेट्यांपासून करा, 2 पेट्यांपासून करा, त्याच्यापासून काही शिका, त्याचं मल्टिप्लिकेशन करा, पुन्हा ते 2 पेट्या घ्या आणि असं करत करत तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवा. खर्च किती येतो विचारले. एक साधारणपणे हे बघा एका पेटीचा खर्च हा स्टँड आहे त्याला, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टीचा जेव्हा तुम्ही वापो करता किंवा बेरीज करता ती 7-8 हजारापर्यंत जातो साधारणपणे. डॉक्टर खोबरेडे सरांचा प्रश्न आहे. 12 महिने पाण्याची सोय करावी लागेल का आणि कशा प्रकारे किती पाणी लागेल. पाणी त्यांना फार कमी लागतं, फार म्हणजे फारच कमी लागतं. पाणी हा काय मोठा मुद्दा नाहीच आहे त्यांच्या पिण्यासाठीचा. बरं का, पिकांसाठीचा पाण्याचा तो वेगळा मुद्दा आहे, त्यामुळे तो मी काही इथं सांगत नाही. फक्त त्यांना एक हार्डली एक टोप भर पाणी, एक टोप भर छोटा टोपभर पाणी दिवसाला पुरतं, काय फार लागत नाही पाणी त्यांना. काय असं काही बकेट भर पाणी लागते असं काही नाहीये, छोटं थोडस पाणी लागत. संजना देसाई मॅडम प्रश्न विचार. नमस्कार, मी गोव्याहून बोलते. हा बोला. आता आम्ही जे मधमाशांच्या पेट्या ठेवल्या आहेत त्या घराच्या शेजारी आहेत मागच्या बाजूला. बर, तिथे रहदारी फार कमी असते पण सभोवताली फुलझाड आहेत आणि तुम्ही जसं सांगितलं शेवगा वगैरे ही अशी झाड आहेत तर तेवढ्यात सुद्धा मधमाशा पालन होऊ शकतं का. नाही मॅडम, त्याच्यामध्ये काय माहिती, नारळाची झाड आहेत, पोफळी आहे, हे असं चालतं का. ओके ओके. ही सगळी असली तरी पण जी काही बेसिक झाड आहेत ना, म्हणजे त्यांना हे करणारी, उदाहरणार्थ
सूर्यफूल आहे, मोहरी आहे, गाजर आहे, थोडीशी मका आहे, थोडीशी बाजरी आहे, ही सगळी झाडं लावत चाला. त्याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही पोलन, त्यांना पोलन हवे असतात काय, आणि पोलन शिवाय राणीमाशी अंडी घालत नाही. त्याच्या पोळ्यामध्ये जर, त्या पोळ्यामध्ये जर, पेटीमध्ये जर तुमच्या पोलन्स असतील, परागकण असतील, तरच अंडी घातली जातात. आणि ती ही पिकं खूप सारी पोलन्स देत असतात. म्हणून दर 1 तारखेला तुम्ही ही झाडं थोडी 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 प्रत्येक तुमच्या त्या कंपाऊंडच्या एरियामध्ये लावत चाल. बर, तुम्ही गोव्यातून कोणत्या भागातून बोलताय? फोंड्याहून. फोंड्याहून. ओके 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 ओके. तुमचा नंबर मला नंतर शेअर करा. माझा नंबर तुमच्याकडे मी आता माझ्या याच्यात दिलंच मी, तर माझा नंबर शेअर करा, नंतर लिहून घ्या आणि नंतर मला तुमचा नंबर शेअर करा. कारण तुमच्या आता इलेक्शनच्या नंतर माझ्या गोव्यामध्ये तुमच्या डायरेक्टर ऑफ ऍग्रिकल्चरने मला बोलवलेलं आहेच. बर बर, छान, हरकत नाही. ओके. नेविल अल्फॉन्सो सरांनी बोलवले काय? हा, नेविल अल्फॉन्सो सर. येस येस, ते आता बोलवले त्यांनी मला. 10 मार्च नंतर मी जाणार आहे तिकडे. अनिल पवार सर प्रश्न विचार. अनिल पवार सर, आपला व्हिडिओ, व्हिडिओ आपला. अनिल पवार सर प्रश्न विचारा. हा सर, आमच्याकडे ना जंगल वगैरे सर्व भरपूर आहे, पण आता काही 2-4 वर्षापासून ना मधमाशांची संख्या म्हणजे खूप कमी कमी झालेली आहे. संख्या कमी झाली म्हणजे तुम्ही त्यांचा ऱ्हास केलेला आहे. तो कोणत्या पद्धतीने केलाय मला माहित नाही, पण कोणत्या ना कोणत्या पद्धतीने त्यांना तुम्ही अगदी अगदी शुद्ध मराठीत बोलायचं, त्यांची मर्डर केलेली. कारण मर्डर केल्याशिवाय ते मरत नाहीत ना. म्हणजे आपण भले ते पेस्टिसाइडने मर्डर झाले असेल, जाळून मर्डर झाले, आता त्याला पर्याय काय सर? आता नाही, वाढवावी लागेल ना तुम्हाला, ती संख्या वाढवावी लागेल परत. हा, इकडं म्हणजे आता तसं पाहिजे तसं, आता आता जास्त पेस्टिसाइडचं प्रमाण झालंय. पेस्टिसाइडच्या प्रमाणामुळे मरणारच ना त्या, त्याच्यासाठी तुम्ही काळजी घेतली पाहिजे. हा सर, आता ठीक आहे, आम्ही जर समजा केलं, पण मग बाकीचे ओव्हरऑल, आता ओव्हरऑल हे बघा, ही जनजागृती आपणच आपली करायला पाहिजे. किंवा शेतकऱ्यांना सांगणं हे आपलंही काम आहे की बाबा नो, तुम्हाला जर मारायचं असेल तर मला सांगा, मी त्या दिवशी पेटीला जी त्याचं होल आहे. पेटीचा सर विषय नाही, इकडे निसर्ग निसर्ग तर राहतात. आता पण आता आम्ही जस्ट 2 पाऊन आलो, बिळामध्ये आहेत त्या, त्या पेटीमध्ये आम्हाला ट्रान्सफर करायच्या. पेट्या पण नाहीत असं आमच्याकडं, सोय नाही तशी. नाही, पेट्या मिळतात ना, पेट्याची पेट्यासाठी मला तुम्ही संपर्क करा, मी द्या सोडा, तुम्हाला पाठवायची व्यवस्था करतो. हा ठीक आहे, व्हॉट्सअपला तुमचा नंबर आहे, आम्ही त्या ग्रुपला. बरं, बघा. ओके ओके. कुठल्या भागातून बोलताय तुम्ही? आम्ही नाशिक कळवण, गुजरात, गुजरात पासून 10 किलोमीटर आहेत आम्ही. इथं डोंगराळ भाग आहे पूर्ण. ठीक आहे, चालेल चालेल चालेल, हरकत नाही हरकत नाही. बोला पुढचा प्रश्न. तुषार सर, बीटॉक्स, बीटॉक्स सर. हॅलो, बोला सर. सर, माडाच्या झाडापासून पर्याप्त पोलन भेटणार की नाही? काय काय? माडाच्या झाडापासून, माडाची झाड आहेत बघा, माडाची झाडापासून. माड म्हणजे तुम्ही, माड म्हणजे नारळ, नारळ नारळ नारळ, नारळाच्या झाडापासून पोलन मिळतात, पोलनही मिळतात आणि नेक्टरही मिळतात, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही. पण ते कसं आहे, एक युनि म्हणजे समजा एकच झाड असेल तुमच्याकडे, म्हणजे एकाच प्रकारचं, मी एकच नाही म्हणत, एकाच प्रकारचं नारळाचीच फक्त झाड आहे तुमच्याकडे, तर होतं काय, जसं आपल्या ताटामध्ये नुसता येऊन भात तुम्ही वाढून ठेवला आणि जेवा असं म्हटलं, तर ते आपल्याला जेवता येत नाही, आपल्याला त्याच्यासोबत वेगवेगळी गोष्टी हवी असतात. म्हणजे नारळ, भात वाढला तर डाळ पाहिजे, भाजी पाहिजे, चपाती पाहिजे, भाकरी पाहिजे, लोणचं पाहिजे, काही लाडू पाहिजे, जिलेबी पाहिजे, काही ना काहीतरी पाहिजे ना, असं वेगळं. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी हव्या असतात. तुम्ही एकाच प्रकारची फुलझाडं लावली किंवा सारी झाडं लावली आणि मधमाशांना सांगितलं तुम्ही जेव्हा आता, तर ते त्यांच्याशी शक्य होत नाही. अगदी आपल्यासारखंच त्यांचं बिहेवियर आहे, त्यांनाही वेगवेगळ्या प्रकारची झाडं, फुलांची झाडं हवी असतात. कारण काहींना पोलन मिळतात, काहींना नेक्टर हवे आहेत, तर त्याच्या नेक्टरमध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. परत अशा सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळं जी काही झाडं आम्ही आत्ता तुम्हाला उद्धृत केली, जवळपास 50 प्रकारची मी झाडं सांगितली, 50 प्रकारची. तुम्ही 50 प्रकारामध्ये एकच झाड माझ्याकडे आहे म्हणून मी मधमाशी पालन करू शकतो का, असा असा हे का धरूच नका. कमीत कमी 25 टाईपची झाडं लावा,
25 प्रकारची फुलं तिथं उपलब्ध करा आणि मग मधुमक्षिका पालनचं फंदात पडा. ओके सर. वैशाली म्हणून कोणीतरी प्रश्न विचारलाय पण तो कळत नाहीये काय त्यांना विचारायचंय. त्यांनी असं विचारलंय की व्हॉट वी डू विथ हेल्प ऑफ स्टुडंट्स अँड अदर एनी सोर्स असं म्हणलंय पण काय त्या प्रश्नाचा अर्थ नाही कळत आहे काय. त्यांना काय म्हणायचं असं की बहुतेक स्टुडंट्सला तुम्ही कोणत्या प्रकारे ट्रेनिंग म्हणा किंवा त्यांना माहिती म्हणा असं काहीतरी देऊ शकता. तर त्यासाठी मी बरं का दिवेकर सर मी महिन्याच्या दर एक साधारणपणे 2 रविवारी स्टुडंट्स अवेअरनेस प्रोग्राम चालू केले ओतूरमध्ये आणि खूप सारं त्याच्यामध्ये मला त्याचा हे झाला फायदा झाला. तो पुढे मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवून येतो. एका मुलीचा व्हिडिओ आहे 7वी 5वी मधल्या मुलीचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ती त्या अवेअरनेस प्रोग्रामचा परिणाम काय झाला. तो पुढे येईलच आता माझ्या ह्या पुढच्या सेशन मध्ये आहेस. आणखीन एक प्रश्न आहे सर युरोपियन व सातेरीच्या पेटीचा आकार वेगवेगळा आहे का. हो वेगळा म्हणजे खूप वेगळा आहे ते दोन्हीच्या आकाराचं उद्या मी तुम्हाला त्याचे फोटोग्राफ सहित सगळे डिटेल्स त्या उद्याच्या सेशनच्या पहिल्या सुरुवातीला मी ते दाखवायची व्यवस्था करतो. अजून काही प्रश्न आहेत कोणाचे. आपण सगळ्यात अजून काय असेल तर शेवटी घेऊ सरांचा टायमिंग झालेला. दिवेकर सरांना विनंती करतो की आपले जे पुढचे व्याख्यान सरांचा परिचय तर आहेच आपल्या सर्वांचा आणि आता ह्या सेशन मध्ये सर आपल्याला मध कसा तयार करतात मधाचे फायदे काय आणि मधापासून मिळणारी इतर उत्पादन असा या सेशनचा विषय आता पुढच्या सत्राचा. तर मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं सेशन. आता आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की मधमाशी म्हटलं की मध आलं. मध शिवाय आपल्याला काय दुसरं दिसत नाही किंवा माहितीही नसतं फारसं. परंतु ह्या मधमाशा मध कसं तयार करतात हे मात्र काय कोणाला फारसं माहीत नसतं. कारण ही एक टेक्निकल बाजू आहे ही किंवा केमिस्ट्री आहे याला म्हणूया आपण. हे रसायनशास्त्र आहे आणि ह्या रसायनशास्त्रामध्ये एखादी केमिकल रिॲक्शन घडते तशा प्रकारची ही रिॲक्शन आहे आणि त्या रिॲक्शनमुळे हा मध तयार होत असतो. मी काल माझ्या सुरुवातीच्या याच्यामध्ये हे केलं की माझं मधमाशी प्रेम असा हा जो अनिल अवचटांचा साप्ताहिक सकाळला आलेला लेख दिवाळी 2006 त्याच्यापासून मी माझ्या कामाला खरी सुरुवात केली आणि त्यांचं मला नेहमीच बहुमूल्य असं मार्गदर्शन म्हणा किंवा बहुमूल्य असं मला त्यांचं नेहमी ते विचारत होते स्वतः आणि सांगत होते की हेमंत हे सगळं अभ्यास तू करत जा. कारण ह्या मधमाशांचं त्यांनाही त्याचं महत्व कळलं होतं. आता आपल्यात नाही आहेत ते काही दिवसापूर्वीच ते एक्सपायर झाले हे सगळ्यांनाच माहिती आहे. येलेकोच्या प्रवासाला ते गेलेले. परंतु जायच्या अगोदर सुद्धा 8 जानेवारीला मला त्यांचा शेवटचा फोन झाला होता. त्यावेळेस ते सुद्धा म्हटले होते की हेमंत अरे तुझं ते मधमाशीचं अभ्यास कसा काय तो चालू ठेव आणि ह्या मधमाशांना वाचवण्याच्या दृष्टीने तू जे प्रयत्न करतोयस ते प्रयत्न सुद्धा असेच कायम चालू ठेव असं मला त्यांनी ते शेवटचं मला ते बोललेले होते. तर हा मध जो काही तयार करतात किंवा बऱ्याच लोकांना मी हा प्रश्न विचारतो तर मध कुठे असतो तर सगळे बहुतेक सगळी लोक म्हणतात की फुलामध्ये हा मध असतो आणि तो फुलामधला मध ते काढून पोळ्यामध्ये साठवत असतात. पण जर असं असतं तर मग एवढा आपण सगळी प्रगत मानव आपण स्वतःला समजतो त्याच्यात त्यांना आपल्याला का सगळ्या त्या फुलातून काढता येत नाही असा एक साधा सुद्धा प्रश्न आपल्याला पडतो की आपण सगळे एवढे सगळे प्रगत म्हणतो आपण बुद्धिवान प्राणी आहेत परंतु आपल्याला काय त्या मध त्या फुलामधून काढता येत नाही. याचा अर्थ मध जो हा प्रॉडक्ट आहे हा प्रॉडक्ट फुलामध्ये नसतोच मुळी. पण मग काय असतं मधामध्ये त्या फुलामध्ये असतं नेक्टर किंवा मधु म्हटलं जातं किंवा मकरंद म्हटलं जातं. हा हा मकरंद असतो आणि हा मकरंद आणि त्याशिवाय त्याच्यामध्ये पोलन ग्रेन्स असतात. पोलन ग्रेन्स म्हणजे पराक्कण असतात. आता हे पराक्कण जे आहे ते पराक्कण एका फुलामधून दुसऱ्या फुलामध्ये टाकायचं बहुमूल्य काम मधमाशी करत असते आणि
हे जे त्याचं महत्त्वाचं आहे की दुसरी एक गोष्ट म्हणजे पराक्कण या फुलामध्ये आहे, त्याच्याशिवाय नेक्टर पण त्याच्यामध्ये आहे. आता हे पराक्कण गोळा करणारे पाय हे ह्या कामकरी माशीला असतात, पराक्कण गोळा करणारे पाय. आता पराक्कण गोळा पण इथे हा जो पोलन इथे किंवा पराक्कण इथे चिकटलेला आहे, इथं हे पोलन प्रेस असतं आणि इथे पोलन रेक असतो. आणि याच्यामध्ये काय होतं तर मधमाशीच्या पायामध्ये आपल्याला हे चिकटतं म्हणजे आणि त्याच्यापासून आपल्याला त्याचा फायदा होत असतो. आता जे पराक्कण आहे ते पराक्कण सुद्धा त्यांचं खाद्य आहे, लक्षात ठेवा. पराक्कण हे सुद्धा खाद्य आहे आणि हे खाद्य हे गोळा करतात, एका फुलावर दुसऱ्या फुलावर टाकतात आणि त्यातलं काही खाद्य हे सगळंच्या सगळं म्हणजे काय म्हणतात त्याला, काही खाद्य म्हणजे काही पराक्कण ते घेऊन जात असतात त्यांच्या पोळ्यामध्ये. कारण पोळ्यामध्ये मी काल मॅडमने सांगितलं 0 ते 5 दिवसाचे जे वर्कर्स बी आहेत म्हणजे जे नुकतेच जन्मलेली बाळ आहेत त्यांची, त्यांच्यासाठी हे त्या पराक्कणाचा त्यांना खाऊ म्हणून उपयोग होत असतो. कारण तेच त्यांचं खाद्य असतं. पराक्कण हे अतिशय पौष्टिक आहेत, अतिशय त्याच्यामध्ये खूप प्रोटीनियस अशी गोष्टी आहेत. आता ह्या याच्यामध्ये मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवलेला आहे ऑलरेडी, त्यामुळे मी परत दाखवत नाही बसत. तर आता जेव्हा मध कसा तयार होतो असा जेव्हा प्रश्न येतो, त्यावेळेस लक्षात ठेवा की फुलामध्ये साखरेचा अंश असलेले द्रव्य असतं त्याला आपण म्हणतो मकरंद. हा मकरंद म्हणजे नेक्टर, आणि हा नेक्टर जो आहे हा नेक्टर त्या फुलामध्येच्या याच्यामध्ये असतो. हा सगळ्या फुलामध्ये असतो का? तर नसतो. प्रत्येक फुलामध्ये काही नेक्टर नसतो. काही ठिकाणी पराक्कण असतात, काही ठिकाणी नेक्टर असतात, काही ठिकाणी दोन्ही असतात, आणि काही ठिकाणी काहीच नसतं. उदाहरणार्थ बोगनविलिया, बोगनविलिया म्हणजे नायदर नेक्टर म्हणजे मकरंद पण नाहीये आणि त्याच्यामध्ये तुम्हाला परागपण पण नाहीये. त्या फुलांचा काहीच उपयोग होत नसतो आपल्याला. ओके, तर ह्या कामकरी माशा तिथल्या फुलांवरती जातात आणि त्यांचा जो काही अर्धवर्तुळाकार बंद अशी या लांब गुंडाळून ठेवलेल्या जिभा ज्या आहेत त्या जिभा त्याची एक पॅकबंद अशी नळी करतात आणि त्या नळीच्या साह्याने त्या स्ट्रॉ जसं स्ट्रॉने जसं का आपण एखाद्या शीत पेय पितो तशा त्या हे सगळं त्यांचं मकरंद पितात आणि त्यांच्या तोंडामध्ये ते येतात. आता जेव्हा ते तोंडात येतं तेव्हा ते तोंडात आलेलं जे असतं ते असं इथे हानी स्टमक नावाचं एक हे असतं ते तिथे जातं. पण गेल्यानंतर तिथं होतं काय तर तिथे इथे काय होतं एक एन्झाईम आहे, त्याचं एन्झाईमचं नाव आहे इन्व्हर्टेज नावाचं एन्झाईम. हे इन्व्हर्टेज नावाचं एन्झाईम त्याच्यामध्ये मिसळलं जातं आणि मिसळलेलं एन्झाईम त्याच्यामध्ये होते काय तर रासायनिक प्रक्रिया होते, केमिकल रिॲक्शन होते आणि त्याच्यामध्ये जे मकरंदमध्ये सुक्रोज आहे, मकरंदमध्ये सुक्रोज आहे त्या सुक्रोजचं इन्व्हर्टेज नावाचं एन्झाईम त्याच्यावर मिस टाकलं की त्याच्यापासून जी केमिकल रिॲक्शन होते त्याच्यापासून लॅव्हरेज आणि डेक्ट्रोज नावाच्या दोन साखर तयार होतात. ओके, आणि ह्या साखरचं खरं महत्व मधामध्ये आहे. आता जे 80% पाणी आहे मकरंदमध्ये, बघा 80% पाणी मकरंदमध्ये म्हणजे त्या याच्यामध्ये नेक्टरमध्ये, त्याच्यापासून 17% पाणी कमी करायचं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ते पाणी कमी करतात आणि केलेलं कमी जे कमी केलेलं पाण्याचं प्रमाण जे 17% आलं की मग त्या मध त्या पोळ्यामध्ये साठवतात, अन्यथा त्या साठवत नाही. साठवलं तरी ते त्याच्यावरती पंख फडकवून त्या हे करतात. आता जर बघितलं आपण तर पंख फडकवून त्या बसतात तिथं आणि खूप मोठ्या प्रमाणात त्या पंख हलवतात. साधारणपणे एक विचार असा केला किंवा त्याचा अभ्यास जर केला आपण तर 12,000 ते 16,000 आसपास त्या पंख एका मिनिटात हलवू शकतात. बघा म्हणजे किती फास्ट ते पंख हलवतात. तर हे सगळं त्याच्यामध्ये आहे, बरोबर. ओके, तर अशा तऱ्हेने ह्या पंख हलवतात आणि त्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं रूपांतर पाण्याचं इव्हॅपोरेशन करतात ते. आणि इव्हॅपोरेशन केल्यामुळे 17% जे असणारं मध ते तयार करतात. आता दुसरं एक त्यांचं असं हे करतात की ते काय करतात तोंडात घेतात आणि तोंडातून घेऊन अशा प्रकारे फुगा त्या बाहेर काढतात. जेणेकरून होतं काय तर याच्यामध्ये जे पाणी आहे ते पाणी उडून जातं कारण त्याच्यामध्ये पृष्ठभाग हा वाढतो. एक मध राणी, आता एक जी कामकरी माशी आहे सिंगल वर्कर बी प्रोड्युसेस अबाउट 0.083 ऑफ ए टीस्पून ऑफ ऑइल. म्हणजे आता तुम्ही विचार करा एका एक एवढीशी मधमाशी फक्त एवढंसं मध तयार करते
एक एक चमच्यावर मध तयार करायचं असेल किती मधमाशांनी काम केलं पाहिजे. ओके, ही फार महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळं मध हे फार इम्पॉर्टंट प्रॉडक्ट आहे असं म्हणून. आता मी सांगितलं की बघा, फ्रुक्टोज हे 37% आहे, ग्लुकोज हे 34% आहे, म्हणजे हे दोन लॅबोरेज आणि डेक्स्ट्रोज ह्या दोन साखर आहेत. या सर्व साखर मोठ्या प्रमाणात आहेत आणि बाकीच्या साखर एकदम कमी आहेत. आणि म्हणून मध हा प्रॉडक्ट असा आहे की मध प्रॉडक्ट तुम्ही डायरेक्टली तुमच्या शरीरामध्ये इंजेक्ट करू शकता, असा प्रकारचा प्रॉडक्ट आहे. कारण त्याच्यामधल्या साखर या बाधत नाही. आणि म्हणून जे काही आता पुढे जाऊन वेगवेगळ्या गोष्टी आपण पाहणारच आहोत, त्याच्यामध्ये जांभळाचं मध असेल किंवा बाकी सगळी मधाचे प्रॉडक्ट आपण पाहणार आहोत की त्याच्यामध्ये काय काय फायदे. ओके, आता हा इजिप्त मध्ये जे वेगवेगळे पिरॅमिड आहेत, त्या पिरॅमिड मध्ये जो काही मध सापडलाय, तो सापडलेला मध आता 3000 वर्षानंतरही खाण्यालायक आहे. म्हणजे बघा, आता 3000 वर्ष जरी झाली त्या मधाला, तरी पण तो प्रॉडक्ट अजूनही खाण्यालायक आहे. ही एक खास करून वैशिष्ट्य त्याचं आहे. ओके, टॉम मध्ये आहे. आता हे मी इंटरनेटवर वाचलेलं, खूप वर्षापूर्वी मला काही पुस्तकंही मी आलेली आहे, सांगितलं तुम्हाला, त्या पुस्तकांमध्येही पण हे दिलेलं आहे. पण हे मला सत्यता पडताळून पाहिजे होती, म्हणून मी एक जेम्स टिमर नावाचा माझा मित्र आहे, तो मित्र भारतामध्ये आपल्याकडे आला होता. म्हणजे तो माझ्याकडे जवळपास 14 दिवस तो माझ्यासोबत फिरला. त्याला मी त्याला असा बैलगाडीमध्ये फिरवला, एका मचानाव घेऊन गेलो, एका शाळेत घेऊन गेलो, एका ग्रामपंचायतीत घेऊन गेलो, आणि खूप साऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी गोवा आणि महाराष्ट्रात मी त्याला फिरवलं, खूप सारं काही दाखवलं. हे 4 त्याचे फोटोग्राफ आहेत. आणि हा नेमकी 2019 जानेवारी आणि फेब्रुवारी 2019 तो होता. त्याच्यानंतर तो ऑक्टोबरमध्ये तिकडे गेला, इजिप्तमध्ये. इजिप्तमध्ये गेल्यानंतर मी त्याला तेच विचारलं की तू पहिलं जाऊन ते हे कर, ते मधाच्या संदर्भात काय आहे ते सगळं मला फाइंड आउट करून दे. तर तो त्याने तिथं तिथल्या त्याची जे गाईड होती त्यांना विचारलं. त्याने सांगितलं की येस, इट इज देअर बट इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह, इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह, असं त्यांनी त्याचं उत्तर दिलं. म्हणजे ते मध आहे तिथं, पण ते मध व्हेरी एक्सपेन्सिव्ह आहे, किंवा त्याला कोणी तुम्ही तिथं जाऊन ते घेऊ शकत नाही. ओके, आता मधाचे खूप सारे प्रकार असतात. ते मधाचे प्रकार आणि ते तपासायचे कसे, तर मायक्रोस्कोप खाली जर आपण मध पाहिला तर त्या फुलांचे ज्या फुलांचा जास्तीत जास्त त्याच्यामध्ये फुलांवरती ती मधमाशी गेलेली असेल, त्याचा तुम्हाला पराग त्याच्यामध्ये जास्त दिसतो. आणि ते पराग जे दिसतात त्यानुसार तुम्ही त्याचं कॅल्क्युलेट हे करू शकता, किंवा प्रत्येक परागकणाचा जी साईज आहे ही ठरलेली आहे. ओके, ती काही बदलत नाही. तर ती जी परागकणाची साईज ती त्याच्यावरती आली की समजायचं काही येस त्याच्यामध्ये ती झालेलं आहे. आता मधाचे प्रकार जे आहेत, वेगवेगळ्या मधाचे प्रकार तयार होत असतात. जगताप सर, आवाज येतोय का? हॅलो, येतोय सर, येतोय. ओके ओके, तर मधाचे प्रकार सुद्धा खूप प्रकारचे आहेत. एक जांभूळ मध आहे. आता जांभूळ मध जे आहे डायबिटीस पर्सन साठी अतिशय चांगलं मध आहे. ओके, ओवा मध आहे हे ऍसिडिटी आणि इनडायजेशन साठी खूप चांगलं मध आहे. तुळस मध जे आहे हे जर आपल्या थ्रोट इन्फेक्शन काही झालं आणि जर कफ झाला तर मात्र तुळस मध खावं. मोहरी मध हे गुड फॉर मेंटेनन्स ऑफ द बॉडी. सूर्यफूल पचनासाठी एकदम उपयुक्त आहे. शिसम मध ताप आणि आल्सर झाल्यावर खूपच उपयुक्त असं हे शिसम मध आहे. निलगिरीचं मध हे त्वचा कोरडी ठेवण्यासाठी वापरलं जातं. आणि बोराचं मध जे आहे कर्बोदक आणि प्रथिन यांचा चांगला सोर्स आहे. आणि कडुलिंबाचं मध हे बॉडी फिटनेस ठेवण्यासाठी खूप छान मध आहे. आणि मल्टीफ्लोरा मध हे जे आहे हे वेगवेगळ्या प्रकारच्या याच्यासाठी वापरलं जातं, इम्युनिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी. आणि तुमच्या जी केस गळतात त्या केस गळण्याच्या याच्यासाठी तुम्हाला अतिशय मल्टीफ्लोरा मध खूप प्रकारचं चांगल्या प्रकारचं मध आहे. तर ह्या प्रकारची असे 10 प्रकारची मध आपल्याकडे जी काही सध्या झाडं दिसतात, ही झाडं दिसणारी मध आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याप्रमाणे मी ती गोळा करत असतो. ओके, ब्लड प्युरिफायर म्हणून मी सांगितलं, मल्टीफ्लोरा जे मध आहे हे ब्लड प्युरिफायर म्हणून सुद्धा काम करत. आता मधाचे रंगही वेगळे असतात. तुम्ही म्हणाल मधाचे रंग कसे काय वेगळे असू शकतात, तर मधाचे रंग हे त्यांच्या त्या फुलांतल्या जे नेक्टर आहे किंवा मकरंद आहे त्या मकरंदाच्या रंगानुसार त्या पराग मधाचे रंग बदलतात. म्हणजे उदाहरणार्थ जर आपण कडुलिंबाचं फुल पाहिलं नीट निरखुड, तर कडुलिंबाच्या फुलावरचं जे आतमधलं जे पोलन्स दिसतात ते आपल्याला ब्लॅक कलरचे असतात पाहा, आणि त्याच्यामध्ये जे
नेक्टर असतं ते जरूर काळपट रंगाचं असतं आणि म्हणून त्याचं मध हे काळपट रंगाचं तर होतं. तसंच जर तुळशीमध्ये पाहिलं आपण तर तुळशीमध्ये एकदम फेंट असतं तर ते एकदम फेंट आपल्याला मग तयार मिळतो आणि मग वेगवेगळ्या प्रकारचे कलर आपल्याला इथं अशा प्रकारच्या बाटलीमध्ये दिसू शकतात. मध हे तसं खूप पौष्टिक अन्न आहे असं मी म्हणेन आणि ते नेहमी लक्षात ठेवा की मध हे आपण अन्न म्हणून खायचं असतं हे आपल्या अजून जनमानसात रुजलेलंच नाही. काहीतरी खायचं म्हणून मध वापरायचं आणि कधीतरी मध खायचं हे सगळं आता थोडं बदललंचे चित्र आहे असं मी म्हणेन की हे एक अन्न म्हणून तुम्ही खा आणि ते अन्न जर खाल्लं तर तुम्हाला आरोग्य तुमचं उत्तम राहील, प्राकृतिक औषधाचं काम करेल, अनेक रोग तुम्हाला होत नाहीत, रक्तदाब लठ्ठपणा आदी रोगांमध्ये पण त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो. साधारणपणे वजन कमी करायचं असेल तर रोज सकाळी संध्याकाळी मध आणि एक ग्लासभर पाणी घेऊन तुम्ही जर पिलं तर तुम्हाला चांगल्यापैकी फायदा होईल. तोंडाला असेल तर 5 ग्रॅम मध व 5 ग्रॅम तूप असं साठण करून तुम्ही घ्या. रक्तवाढीसाठी 30 ग्रॅम मध आणि एक कप दूध घ्या. आणि खोकला आणि सर्दी असेल तर तुम्ही डायरेक्टली सुद्धा चमच्याने मध जरी खाल्लं तरी तुमच्यावर चांगल्या मोठ्या पद्धतीने फायदा त्याचा होऊ शकतो. साधारणपणे आपण 5 ते 10 ग्रॅम मध 2 वेळा खाल्लं पाहिजे. तरुण माणसांनी 30 ग्रॅम मध 2 वेळा खाल्लं पाहिजे आणि वयस्कर माणसांनी 20 ग्रॅम मध 2 वेळा खाल्लं पाहिजे. म्हणजे हे साधारणपणे आपला जो काही जे आयुर्वेद आहे ते आयुर्वेद असं सांगतं. शुद्ध मध ओळखण्यासाठी 2-3 प्रकारच्या टेस्ट आहेत, बऱ्याच प्रकारच्या टेस्ट आहेत. केमिकली अनालिसिस जे आहे ते तर आहेच आहे, पण जनरल जेव्हा टेस्ट आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेस एक ग्लासभर पाणी घेतलं तुम्ही आणि त्या ग्लासभर पाण्यामध्ये जर मध टाकलं, समजा एक ग्लासभर पाणी हे ग्लास आहे, त्या ग्लासामध्ये पाणी टाकलं आणि त्याच्यामध्ये जर मध टाकलं तर जर डायरेक्ट तळामध्ये गेलं मध डायरेक्ट तळामध्ये तर समजायचं का ते मध हे एकदम परफेक्ट मध आहे, चांगलं मध आहे. ओके, डायरेक्ट पाणी कापत ते आतमध्ये गेलं पाहिजे. ह्या मधाचे वेगवेगळे प्रॉडक्ट आपल्याला मिळतात. मी सांगितलं की भरपूर सारे प्रॉडक्ट आहेत. मध मधुमक्षिका पालन करताना वेगवेगळे प्रॉडक्ट मिळतील आपल्याला. प्रथमतः जो आहे तो म्हणजे काही लोक रस्त्याच्या कडेला असं मध घेऊन विक्री करता बसलेले दिसतात, पण असं मध मध्ये कधी खाऊ नये कारण त्याच्यामध्ये अडल्ट्रेशन आणि भेसळ असण्याची शक्यता जास्त असू शकते. ओके, तर अशा प्रकारचे आता हे झालं मध कसं तयार होतं याच्या संदर्भामध्ये. आता आपण दुसरा हे पाहूया की मध जे आहे ते मधापासून मिळणारे विविध उत्पादन. ओके, ते आता मी तुम्हाला इथं दाखवणार आहे. सर, तुम्ही 5 ग्रॅम 10 ग्रॅम असं जे सांगितलं ते टीस्पूनच्या फॉर्म मध्ये सांगू शकाल का? म्हणजे हो सांगतो नक्कीच. आता 5 ग्रॅम 10 ग्रॅम म्हणजे कसं माहिती का, एक छोटा चमचा, एक मध्यम चमचा आणि एक मोठा चमचा. आपण जर बघितलं छोट्या मुलांसाठी 1 चमचा छोटा चमचा, त्याच्यानंतर एक जे म्हातारी माणसं आहेत त्यांच्यासाठी एक मध्यम चमचा, मिडियम साईजचा चमचा, आणि आपण जे तरुण आहोत त्यांच्यासाठी एक नेहमीचा जनरल साईजचा चमचा. साधारणपणे 30 ग्रॅम मध होतं, म्हणजे 1 चमचा मध साईजनुसार, मुलांचा असतील, म्हातारी माणसं असतील किंवा तरुण असतील, तर मिडियम साईज एक लहान साईज चमचा, एक मिडियम साईज चमचा आणि एक मोठा चमचा, अशा तऱ्हेने साधारणपणे त्याचा असा. आता मी मधमाशी पासून मिळणारी विविध उत्पादन हे आपण आता पाहूया. आता मधमाशी ही जी आहे ही वेगवेगळे प्रॉडक्ट आपल्याला देत असते. ओके, आणि त्या प्रॉडक्टचा आपल्याला फायदा करून घ्यायचा असतो. मधमाशीपासून सगळ्यात महत्वाचा प्रॉडक्ट मिळतो तो म्हणजे परागीभवन होणे, हा एक महत्वाचा प्रॉडक्ट आहे. पण त्याच्याशिवाय जे पदार्थ आहेत ते म्हणजे मध आहे, दुसरा आहे मेन, तिसरा आहे विष त्याचं पॉइजन, त्याच्यानंतर आहे पराग, आणि नंतर आहे रॉयल जेली, आणि नंतर आहे प्रोपोलिस. हे सगळे पदार्थ आपल्याला मिळतात आणि हे सगळे मी नेहमीच त्याचा उपयोग करत असतो. तर हे सगळे रॉयल जेलीपासून सगळे पदार्थ मिळतात. मधाचे फायदे आता सांगायचं म्हटलं तर हे ब्लड शुगर रेग्युलेशन चांगलं करतं, ते प्रोबायोटिक आहे,
ब्युटिफुल हेल्दी स्किन साठी मध फार चांगलं आहे. अँटीबॅक्टेरियल अँटीफंगल म्हणून ते काम करतो. कप्स, तुमचा कप जो होतो तो कप्स मध्ये खूप फायदा आहे. अल्सर कमी होऊ शकतो. बूस्ट एनर्जी, एनर्जी तुम्हाला खूप चांगली होऊ शकते. आणि हेल्प्स विथ सीजनल ॲलर्जीज, जी काही सीजनल ॲलर्जीज आहेत त्याच्यामध्ये पण तुम्हाला मधाचा फायदा होत असतो. प्रोव्हाइड न्यूट्रियंट्स, अशा प्रकारे हे सगळं आपलं आहे की जेणेकरून हे मधाचे फायदे आपल्याला होत असतात. आता मधाचे प्रकार मी सांगितले मग तुम्हाला. तर आता हे जे बी बॅग्स आहे, आता दुसरा प्रॉडक्ट आहे म्हणजे मेन. ओके, मी आता म्हणजे आपली मधाचे प्रकार आहेत, हे मधाचे प्रकार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं अन्न म्हणून वापरा म्हणून मी सांगितलं. त्याचे मी किती घ्यावं ते पण सांगितलं आणि त्याचे फायदे सांगितले प्रत्येकाचे. मध हे सध्या फार मोठा प्रॉडक्ट आहे. फक्त तो चांगला प्रॉडक्ट आहे की नाही एवढं पाहून घ्यायची जबाबदारी मात्र तुमची आहे. तेवढं मात्र तुम्ही केलं पाहिजे असं म्हणेल. कारण शेवटी जे तुम्ही अन्न खाणार आहात ते अन्न चांगलं असावं असं एक आपला जनरल नियम आहे. त्यानुसार ही ह्या मधाचे जसं मध सुद्धा चांगलं असलं पाहिजे हे सुद्धा तुम्ही ती काळजी घेतली पाहिजे. त्याच्यानंतर बी वॅक्स, आता दोन नंबरचं प्रॉडक्ट मिळतं ते म्हणजे हे वॅक्स मिळतं. हे असं षटकोनी घरं जे असतात या षटकोनी घरापासून आपल्याला वॅक्स मिळतं. ते वॅक्स पासून आपण कॅन्डल तयार करू शकतो. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्डल तयार करू शकतो. आणि इथं बघितलं तुम्ही खूप प्रकारच्या कॅन्डल्स त्यांनी तयार केलेल्या आहेत. म्हणजे जनरल ज्या कॅन्डल्स आहेत त्याच्यापेक्षा ह्या वेगळ्या कॅन्डल्स आहेत आणि याचा त्रास होत नाही आपल्याला. नंतर हे बी वॅक्स अशा प्रकारे तुम्ही त्याचं मोल्ड करू शकता आणि ते फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वापरलं जातं आणि त्याला व्हॅल्यू पण चांगलं आहे. ओके, त्याच्यानंतर हे मी सांगितलं की आता हे बघा की साधारणपणे पेंटिंगमध्ये वॅक्स वापरलं जातं. त्याच्यानंतर हे जे आहे हे मास्टर रूफिंगमध्ये वापरलं जातं. हे सिलिंग वॅक्स असतं कामाला येतं. वेगवेगळ्या स्कल्पचर करण्यासाठी ही वॅक्स कामाला येतं. त्याशिवाय चीज कोटिंग, कॉस्मेटिकमध्ये मध जातं. क्रेयॉन्स बनवण्यासाठी हे मेन जातं, सॉरी. आणि नंतर हे कॅन्डल्स बनवण्यासाठी असं प्रकारच्या कॅन्डल्स आहेत. ह्या कॅन्डल्स किंवा टुलूजन द जीप ही अशा प्रकारचं मेन वापरलं जाऊ शकतं, वॅक्स वापरलं जाऊ शकतं. आणि अशाच की बी वॅक्सचं पॉलिश पण तुम्हाला करता येऊ शकतं. अशा वेगवेगळी उत्पादनं आपल्याला ह्या मधमाशीच्या मेणापासून तयार करू मिळू शकतात किंवा करू शकतो. त्याच्यानंतरचं तिसरं प्रॉडक्ट आहे ते म्हणजे वर्कर बाईट. आता वर्कर बाईट बघा, वर्कर बाईट म्हणजे काय तर ही मधमाशी चावते. मी तुम्हाला आधी काल मॅडमने सांगितलंच होतो की चार प्रकार, पाच प्रकारच्या मधमाशा आहेत. त्याच्यापैकी ते चार प्रकारच्या मधमाशा आहेत त्याचं जर आता हे केलं आपण तर प्रथमतः आहे ती म्हणजे आग्या मोळाची माशी. दोन नंबरची आहे ती म्हणजे फुलोरी मधमाशी. ह्या दोन मधमाशा निसर्गामध्ये राहणार आहेत आणि बाकीच्या तीन मधमाशा आहेत पेटीमध्ये पाळणार आहेत. उदाहरणार्थ सातेरी मधमाशी पाळू शकतो आपण. त्याच्यानंतर आपण युरोपियन मधमाशी पाळू शकतो आणि त्याच्यानंतर आपण हे पण करू शकतो काय जी स्टिंगलेस बीज आहेत त्या पण पाळू शकतो. तर याच्यापैकी ह्या चार मधमाशा चावतात म्हणजे डंक मारतात आणि ते स्टिंगलेस बीज आहेत म्हणजे डंकरहित मधमाशा आहेत. त्या मात्र काय डंक मारत नाहीत कारण त्यांचा शरीराचा एक भाग जो आहे ज्याला ओविपॉझिटर म्हटलं जातं तो ओविपॉझिटर विकसित झालेला नसतो आणि म्हणून त्या काय करता नाही त्या डंक मारू शकत नाही. पण हा डंक एका दृष्टीने फायदा पण आहे. त्याचा असं आहे की जेव्हा सगळा अभ्यास केला गेलाय त्याच्यानंतर लक्षात आलं की संधिवातासारखा आजार जर झाला तुम्हाला तर त्याच्यामध्ये हा जे वर्कर बाईट आहे ही अतिशय फायदेशीर आहे. बरं, ओके. आणि थायरॉइड सारख्या ज्या ग्लँड आहेत त्या थायरॉइड सारख्या ग्लँडला पण तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये ह्या वर्कर बाईटचा फायदा होऊ शकतो. आता इथं हे वर्कर बाईटचं एक व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये होतं काय की जेव्हा आपल्या कुठेही जिथं संधिवात आपल्याला प्रॉब्लेम करेल किंवा थायरॉइड प्रॉब्लेम करेल त्यावेळेला ह्या मधमाशा चावून द्यायची व्यवस्था आहे. ओके, म्हणजे त्या मधमाशा ठराविक ठिकाणी आपल्या बसतात आणि तिथे चावतात त्या. असा आपण कुठली मधमाशी आपण जर टेकवली ना अंगा याच्यावरती बोटावरती की 100% चावते.
आता तुम्ही म्हणाल ह्या मुलीला काय त्याचा आवडत नाही, तर ते काय झाले की तिथे मानेभोवती तिने काय केले ती राणीमाशी पॅक बंद करून बसवलेली आणि ती घाबरत नाही, ती घाबरत नाही म्हणून तिला काही होत नाही. ओके, त्याच्यामुळे ती अगदी शांतपणे उभी आहे आणि तिला कुठलीही मधमाशी चावत नाही. त्या पलीकडच्या ते तिने पण संपूर्ण अंगावरती मधमाशा घेतलेल्या आहेत तरी पण त्या चावत नाहीत. आता मधमाशा पाळून त्या हव्या तिथं चावून देणं हा एक पूरक व्यवसाय आणि याच्यासाठी किती पैसे घेतले जाऊ शकतात असं काही नाही. 100, 200, 500 रुपयेपासून ॲजुबिश किती तुम्ही कोणत्या कोणाकडून ते पैसे घेताय त्याच्यानुसार तुम्ही ठेवू शकता की त्या किती पैसे आपण घ्यायचे. म्हणजे जर क्लास वन अधिकारी आले तर त्याच्याकडून 500 रुपये घेतले तरी हरकत नाही आणि एखादा साधा वर्कर आला तर तुम्ही 100 रुपये घ्या. ओके, हे डिपेंड्स म्हणजे किती पैसे घ्यायचे आणि एखादा अंबानी सारखा किंवा टाटा बिर्ला सारखे तुम्ही आले तर तुम्ही 2000 रुपये सुद्धा एका मधमाशीची किंमत लावू शकता. डिपेंड्स अपॉन द ह्युमन टू ह्युमन. ओके, तर मधमाशा चावलं, समजा मधमाशा आपल्याला मोठ्या प्रमाणात चावलंच तर आपण डॉक्टरकडे जायचं आणि त्याच्या आधी ते एक साधा सोपा उपाय बेकिंग सोडा घ्या आणि काही थेंब पाणी घ्या आणि त्याच्यापासून तुम्ही एक असं पेस्ट करा आणि ती पेस्ट तिथं लावा, तुम्हाला बऱ्यापैकी तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होतो. किंवा जर खूपच चावले तर मात्र डॉक्टरकडे जा आणि ॲपिस मेल नावाची गोळी मिळते बाजारात, ते बाजारातल्या गोळ्या 2 ते 3 दिवस घेतल्या तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होतो. आता मी काल सुरुवातीला एक मत म्हणजे मांडलं होतं की सुरुवातीच्या काळामध्ये पूर्वीच्या काळी मला खूप 2013 ते 2015, 2014, 2015, 2016 3-2-3 वर्ष मला खूप मधमाशा चावत होते. अर्थात मी माझ्या जे हँडलिंग होतं ते योग्य नव्हतं असं मी म्हणेल. तेव्हा ते मधमाशीची पेटी हँडल करण्याच्या दृष्टीने जे लागतं ते टेक्निक, ते टेक्निक माझ्याकडे नव्हतं आणि म्हणून ते चावत असते. मे बी मी काही घालत नव्हतो, ग्लोव्ज घालायचो नाही त्यावेळेस, शरीराला बी वेल घालायचो नाही. आता हे सगळं मी शिकत गेलो की आपल्याला ती कशा पद्धतीने ती पेटी काढली पाहिजे आणि ती काढली म्हणजे पेटीमधली फ्रेम काढली पाहिजे आणि ती फ्रेम काढताना कोणत्या सावधगिरी आपण पाळली पाहिजे, कोणत्या प्रकारचं बिहेवियर किंवा आपल्या शरीरामध्ये कोणत्या प्रकारचं असं एक हे ठेवलं पाहिजे शिस्तबद्धता की ती पेटी कशी उघडायची, त्याची फ्रेम कशी काढायची. आणि हे सगळं मी शिकलो 2 वर्षामध्ये तेव्हा मला आता त्या मधमाशा फायदा देत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात, त्याच्यामुळे ही एक महत्वाची गोष्ट आहे की आपण आपलं ते शिकलं पाहिजे सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर 3 गोष्टी आहे म्हणजे पराग, हे चौथी गोष्ट आहे पराग. पराग हे मिळतात आपल्याला. पराग ही गोष्ट मी सांगितलं की पराग हा असतो फुलामध्ये, ते गोळा करून आणत असतात आणि गोळा करून आणल्यानंतर आपण त्या पेटीच्या भोवती म्हणजे अशी ही ट्रे लावायचा. हा ट्रे आहे, हा ट्रे बघ इकडे इकडे ट्रे दाखवणार. हे ट्रे तुम्ही काय करायचा असतो तिथे इन्सर्ट करायचा असतो. तिथे जे एंट्रन्स आहे त्या एंट्रन्सच्या तिथे ट्रे तुम्ही इन्सर्ट करायचा असतो आणि असा एंट्रन्स ट्रे इन्सर्ट केला तुम्ही की पर्यायाने काय होतं, मधमाशी तिथे जाते आणि मधमाशी गेल्यानंतर तिच्या पायाने जे काही परागकण आणलेले असतात ते ड्रॉप होतात तिथे आणि ते खाली पडतात आणि खाली जाळी लावलेली असते किंवा असा ट्रे लावलेला आहे त्या ट्रेमध्ये ते जाऊन पडतात. आता हे पूर्ण दिवस करायची गोष्ट नाहीये, लक्षात ठेवा, पूर्ण दिवस करायची गोष्ट नाहीये. ही गोष्ट फक्त जेमतेम दिवसाला 1 तास ते पण पोलंग असलेल्या वेळेसच, उदाहरणार्थ मोठ्या प्रमाणामध्ये बाजरी मका सूर्यफूल हे सगळं मोठ्या प्रमाणात फुललेलं आहे आणि दिवसाला 1 तास सकाळी 10 किंवा 11 ते 12 आसपास तुम्ही तो ट्रे तिथे लावायचा आहे. पुन्हा ते पण बघायचं किती पोलन जमा होत आहे त्यानुसार ते ठरवायचे आणि मग त्यानुसार तुम्ही हे पोलन गोळा करायचे. ओके, आणि जमा झालेले पोलन नंतर तुम्ही एक थोडेसे ड्रा असे ज्याला खरपूस आपण भाजून घेतो तशा प्रकारचे ओव्हन मध्ये ठेवून त्याला थोडं खरपूस भाजायचे आणि भाजल्यानंतर तुम्ही काय करायचे ते तुमच्या याच्यामध्ये टाकायचे. ओके, म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही पोलन गोळा करू शकता आणि हे लॉ पोलनला खूप सारी डिमांड आहे. माझ्याकडे पण नारळाचे पोलन सध्या उपलब्ध आहेत थोडेसे. ते नारळाचे पोलन सुद्धा खूप टेस्टी आहेत पहिली गोष्ट, दुसरी गोष्ट ते अतिशय छान आहेत. हा सॉरी, तर हे नारळाचे पोलन जे आहेत हे अतिशय टेस्टी आहेत आणि प्रोटीनियस आहेत त्याच्यामुळे त्याचा खूप फायदा होत असतो. बी पोलनचे फायदे सुद्धा बघा, एनर्जी एनहान्सर आहेत ते, रेस्पिरेटरी सिस्टम आहेत. दिवेकर सर आवाज येतोय का?
हॅलो येतोय येतोय सर. ओके ओके. एनर्जी म्हणजे तुम्हाला एनर्जी मिळते तुमच्या शरीराला, अँटी ऑक्सिडंट आहेत, ओस्टोपोरोसिस आहे, स्किन सूतर आहे, किंवा रेस्पिरेटरी सिस्टीमसाठी खूप छान आहेत, ॲडिक्शन्स आहेत, सपोर्ट हेल्थ आहे, तर ह्या सगळ्या डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली राहते. तर थोडक्यातच तुमची बॉडी चांगली राहण्यासाठी या मधमाशीचं मध असेल किंवा पोलन असेल किंवा त्यांचं बी हे असेल ते सगळ्यात त्यांचा फायदा आहे. नंतरचा एक सॉफिस्टिकेटेड प्रॉडक्ट आहे तो म्हणजे रॉयल जेली. आता रॉयल जेली म्हणजे काय तर सांगितलं तुम्हाला की 6 ते 9 दिवसाच्या ज्या कामकरी माशा आहेत त्यांच्या डोक्यामधून पाझरणारा हा एक पदार्थ आहे. तो पदार्थ म्हणजे काय तर रॉयल जेली. ही रॉयल जेली यंग वन्स ज्या असतात त्यांना भरवली जाते आणि शिवाय राणी माशीला पण ती भरवली जाते. तर आपण अशा तऱ्हेच्या काही सेल्स तिथं लावायच्या की त्या सेल्समध्ये काय होतं की ज्या वर्कर्स बी त्यांना वाटतं की ती ते राणी माशीचं घर तयार झालेलं आहे आणि याच्यापासून तुम्ही त्याच्यामध्ये ती रॉयल जेली ती तिथे भरावी लागते, त्यांना जास्त प्रमाणात भरवतात आणि मग अशा वेळेला त्याच्यामध्ये ऍक्च्युली म्हणजे त्यांना फॉल्स हे दिलं जातं की आपण अशा प्रकारची ट्यूब लावायची जेणेकरून ती त्याला हे म्हणतात आणि मग शेवटी होतं काय त्याच्यामध्ये ती जी कामकरी माशी आहे 6 ते 9 दिवसाची ही त्याच्या टोक्यातून तिथे हे असा अशा सोपेत हे करत जातो म्हणजे रॉयल जेली काढली जाते आणि रॉयल जेली तिथे आपण काढू शकतो. तर ही जी रॉयल जेली आहे ह्या रॉयल जेलीला खूप महत्व आहे. परदेशामध्ये ह्या रॉयल जेलीचे वेगवेगळे पेस्ट प्रॉडक्ट बनवले जातात. उदाहरणार्थ टॅबलेट आहेत काही वेगवेगळ्या ठिकाणी त्या डायरेक्टली ती खाली पण जाते अन्न म्हणून, कारण ती सर्वात प्रोटीन जगातील सर्वात प्रोटीनियस फूड कोणतं तर ते रॉयल जेली आहे. ओके. आणि त्या रॉयल जेली ते अशा त्यावेळी ती भरवली जाते आणि त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल लेवल तुमची हे करू जाते रिड्यूस, हार्ट अटॅक पण त्याच्यामध्ये तुमचा कमी होऊ शकतो. आणि हे परदेशामध्ये जिथं खूप पैसेवाले लोक आहेत त्यांच्याकडे ते खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. रॉयल जेलीचे फायदे खूप आहेत. अस्थमा आहे, इन्सोमिया आहे, ऑर्गॅनिक फेटिक आहे, लिव्हर डिसीज, स्टमक अल्सर्स त्याच्यापासून चांगल्या प्रकारे क्युअर होत जातात आणि स्किन डिसऑर्डर्स पण प्रमाणात होत जातात. रॉयल जेलीचे असे मी सांगितलं तुम्हाला की टॅबलेट बनवले जातात आणि अशा टॅबलेट बाजारामध्ये आपल्याला विकत मिळतात रॉयल जेलीच्या. शेवटचा पदार्थ मिळतो म्हणजे प्रोपोलिस. आता प्रोपोलिस हा ऍक्च्युली जे झाडावरचे नवीन फुटणारे कोंब आहे, हा नवीन फुटणारा कोंब, कुठलाही कोंब येतो बाजाराला त्या कोंबच्या तिथे सिक्रेट होणारा पदार्थ आहे. आता ह्या मधमाशा ज्या आहेत ह्या मधमाशा तिथे जातात त्या कोंबांवरती आणि तिथून त्या प्रोपोलिस घेऊन येतात आणि त्या प्रोपोलिसचा उपयोग काय केला जातो तर षटकोनी घर बांधलेले त्या षटकोनी घरामध्ये जर कुठे क्रॅक असेल, एखादा क्रॅक राहिला असेल चुकीमधून, तर तिथे जाऊन ह्या काय केल्या जातात त्या त्या हे प्रोपोलिस तिथे लावतात आणि तो क्रॅक भरतात आणि पूर्ण भरतात आणि मग पूर्णपणे त्यांची इंटॅक्ट अशी प्रकारची घट तयार होत असते. ओके. आता मधापासून बनवलेली उत्पादनं मी सांगितली तुम्हाला की वेगवेगळी आहेत. उदाहरणार्थ आहे ते म्हणजे प्रथम तर आहे ते म्हणजे वेगवेगळी केक तुम्ही बनवू शकता. ओके. वेगवेगळे केक, आता केक सुद्धा अतिशय फंटास्टिक केक आता आलेले आहेत बाजारामध्ये आणि त्याचा केक आपण ते वापरू शकतो. केक सुद्धा खूप वेगवेगळ्या फॅशनचे केक आता आलेले आहेत आणि सगळे मधाच्या पासून बनवलेले केक म्हणजे त्याच्यामध्ये खूप डिमांड त्याला आहे. त्यानंतर साबण आता बाजारात आलेले आहेत, काही ठिकाणी साबण बघतो आपण, हनी विथ मुलतानी सोप किंवा हनी विथ लेमन झेस्ट हनी सोप आहेत काही अशा प्रकारचे, तर त्याचाही खूप चांगला फायदा आपल्याला होत असतो. ओके. तर अशा स्वरूपाचे हे वेगवेगळे प्रॉडक्ट आहेत ही सगळी मधमाशी आपल्याला देत असतील. आणि दुसरं एक मी तुम्हाला शेवटी जाताना दाखवेलच की आता मध जे आहे मध खाण्यासाठी लहान मुलांमध्ये अवेअरनेस तयार करण्यासाठी आपण छोट्याशा प्रकारच्या अशा काही स्टिक तयार करू शकतो. ओके. जसं ते बर्फाच्या स्टिक असतात तशा प्रकारे ह्या स्टिक्स आपल्याला तयार करता येऊ शकतात. त्याची पाकिटं माझ्याकडे आहेत, मी दाखवतो तुम्हाला शेवटी मी, तर ते एक आहे. आणि अशा प्रकारचं झाडं पानं हे आता दुर्मिळ होत चाललं आहे. मी काल तुम्हाला जसं अशा प्रकारचं एक झाड पाहिलेलं ते गेल्या वर्ष 2019 मध्ये जेम्स आला होता त्याच वेळेला, तर
ते आता मागच्या ज्या म्हणजे मागच्याच महिन्यात मी ते पाहिलं तर 1 तारखेला तर त्याच्यावरती एकही पोळी शिल्लक होती. अशा प्रकारची मधमाशांची पोळी पानं हा एक आनंद असतो असं म्हणेन मी, आनंद सोहळा असतो. तर तो आनंद सोहळा पण हळूहळू ते कमी होत चाललाय, लोप होत चाललाय, हे वाईट वाटत त्याच्यामध्ये. मी सांगितलं की बघा फिमेल हनी बी विजिट 2000 फ्लॉवर्स पर डे, 2000 फुलांवरती ती राणी माशी सॉरी कामकरी माशी ती जात असते. आणि 1/12 फक्त टीस्पून्स ऑफ हनी तिच्या जीवनक्रमामध्ये ती हे करत असते, जमा करत असते. 40 दिवस ती राहते सांगते, मी साधारण 42 दिवस अंदाजे राहते ती बरोबर आहे. आय टेक 12 ऑफ मी टू टेक टीस्पून्स ऑफ हनी. आय एम द ओनली इन्सेक्ट दॅट प्रोव्हाइड्स फूड इटन बाय ह्युमन्स. हे फार महत्वाचं वाक्य तिने म्हटलं की मी अशी एकमेव ह्या प्रजाती आहे ह्या इन्सेक्टमधली किंवा कीटकांमधली, त्या कीटकांमधल्या याच्यावरती मी तुम्हाला अन्न तयार करून देऊ शकतो. ओके, त्यामुळे ते अतिशय स्टेटमेंट तिचं योग्य आहे. पॉलिनेट 80% ऑफ द वर्ल्ड प्लांट, सांगितलं 80%, 80% ती म्हणते, पण जवळपास 95% वर्ल्ड प्लांट हे इन्सेक्ट किंवा इन्सेक्टच्या मध्ये मधल्यापेक्षा आपण मधमाशी ते हे करत असते. तर अशा प्रकारे ह्या मधमाशा ज्या आहेत ह्या मधमाशा त्यावरचं सध्या काम करणं हे फार गरजेचं झालेलं आहे. आणि त्यांची संख्या खूप रोडावत चालली, कमी होत चालली, त्या संदर्भात पण तुम्ही जागरूक राहिलं पाहिजे असं मी म्हणेन. ओके, तर हे झालं माझं सेकंड प्रेझेंटेशन. आणि आता थर्ड प्रेझेंटेशन मी शेअर करतो. दुसरी स्क्रीन शेअर करता का सर? हो हो, तिसरी. येस येस ओके. आता याच्यामध्ये कसं आहे, मध पेटीतून मध कसा काढतात. सुरुवातीला जर विचार केला तर प्रथमतः मध असा ह्या पेटीतून मधून काढणं गरजेचं आहे. ओके, आता हा व्हिडिओ आहे मध पेटीतून मध कसा काढतो, हा माझाच व्हिडिओ असल्यामुळे दाखवत होतो. आता जेव्हा पूर्णपणे मधाने भरलेल्या सेल्स तुम्हाला सापडतील त्या फ्रेम्स तुम्ही काढून घ्यायच्या असतात. एकमेकीचं ट्रान्सफर करते ना एकमेकीच्या याच्यामध्ये, तेव्हा तिच्या हातात हायू टूल आहे, त्या हायू टूलच्या मधून ती महिला जी आमची आहे ती काढते. ती या सगळ्या पेट्या एका बचत गटाकडे होत्या. ते बघा त्याच्यामध्ये ते ब्रूड आहेत त्याच्यात ना. त्यामध्ये पण ब्रूडच आहेत. हां, मध आहे का? आहे. असं झटकून काढावं लागतं आणि नंतर मग त्याच्यामधून ती जी फ्रेम आहे ती फ्रेमला टोपी टोपी घ्या. त्याच्यानंतर ते अशा तऱ्हेने ह्या ब्रशच्या साह्याने ते सगळ्या मधमाशा काढून त्या बॉक्समध्ये ठेवाव्या लागतात आणि नंतर परत जाऊन तुम्ही तसं हे करू शकता. यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही घाबरलं नाही पाहिजे, ही फार महत्वाची गोष्ट आहे. तुमच्या शरीराला भीती वाटली की ते खाणं कमी पडलेलं दिसते मला त्यांना. आता इथे हे चाललंय की बघा आता तुम्ही विजलाय स्पोकर बिल पर पेटून आणा पाहिजे तर त्याच्यात टाका काहीतरी अजून ट्रेंड आहेत का हळूहळू? सगळ्या ट्रेंड आहेत, सगळ्या महिला ट्रेंड झालेल्या आहेत.
त्या बिंदास काढतात आणि हातात पण काही घातलेलं नाही, काही घालतच नाही. ही तर ह्या महिला आहेत सर, मी तुम्हाला काही व्हिडिओ दाखवतो पुढे जाऊन, मुलांचे पाचवी सहावीतल्या मुलांचे व्हिडिओ दाखवतो. त्यांना मी इतकं ट्रेन केलंय की ते सुद्धा घाबरत नाहीत. आता ती फ्रेम घेतल्या काढल्यानंतर आपण एका असं जाळी लावलेलं का एरिया आहे तिथं आपण आणतो आणि ह्या याच्यामध्ये आपण ते काय करतो तर त्यांचे सेल्स जे आहेत पॅक सेल्स आहेत ते सुरीच्या साह्याने असे कापून घेतो. हे बघा, सुरीच्या साह्याने जिथं जिथं ते मध भरलेलं आहे ते काढून घेतो आणि नंतर म्हणजे हे महत्वाचं काम आहे, त्याला डी कॅपिंग म्हटलं जातं. ओके, डी कॅपिंग म्हटलं जातं. हे बघा, आता हे इथं असं चरण काढून घेतलं जातं. हे बघा, हे आता काढा. मधमाशांनी मध ज्या सेल्समध्ये पॅक केलं आहे ते सेल्स आता आपण चाकूच्या साह्याने काढण्याचं काम चालू आहे. जर आपण त्या सेल्स मोकळ्या केल्या नाहीत तर त्याच्यामुळे जे मध आहे ते मध खाली पडत नाही, म्हणून ते मोकळं करण्याचं काम अतिशय महत्त्वाचं काम आहे आणि ते अतिशय वरच्यावर फाईन लेवललाच करावं लागतं. कारण जर आपण त्याला जास्त सेल्सला जास्त डॅमेज केलं तर मधमाशांना परत त्यांच्या अंगामधून वॅक्स बाहेर पाजरवून ते परत सेल्स नीट करावी लागतात, त्याच्यामुळे त्यांना काम वाढतं. आणि म्हणून अगदी सुपर फाईन आपल्याला वरच्या बाजूचं जे पॅक आहे ते काढावं लागतं. आता हे मत पूर्णपणे रिकाम झालं म्हणजे सेल्स सगळ्या मोकळ्या झाल्या. यासाठी चाकू पण एकदम धारदार असावा लागतो जेणेकरून त्याच्यावरती जो वॅक्सचा कोटिंग केलेला आहे ते कोटिंग अगदी सहजपणे निघू शकेल. आता दुसऱ्या बाजूने त्या काढतील. आता बघतोय आपण की सगळे सेल्स याच्यामध्ये पॅक दिसत आहेत आपल्याला. हे आता दिवेकर सर, हे बघा, हे संपूर्ण सेल्स पॅक आहे. प्रत्येक सेल्स काढल्याशिवाय त्यातलं मध खाली येणार नाही. आणि एकदा का ते झालं की म्हणजे ते करून डिकॅपिंग झालं की मग ते फ्रेम्स आहेत त्या फ्रेम्स अशा तऱ्हेने ह्या एक्स्ट्रॅक्टर मध्ये ठेवावे लागतात. मासे आले बघा ह्याच्यातून, त्याच्यातून माशांना काही होऊन मासे आले बघा. अशा तऱ्हेने सगळं झाल्यानंतर मग ते एकदा चारी फ्रेम टाकून झाल्या असं करून त्याला हलवा लागला. आता काय होतं जेव्हा आपण हलवतो त्याला त्यावेळेस एक प्रकारच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स सगळं मध आहे ते सगळं खाली जमा होतं. खाली ट्रे जॉईन केले, ट्रे एक मोकळी हे घ्या ना, तर हे वर आहे ते खाली ट्रे असल्यामुळे ते सगळं मध त्याला तयार खाली जातं आणि त्याच्या एका बाजूला आपण त्याला हे ठेवलेलं आहे. आणि आता हे बघा, अशा तऱ्हेने गोल फिरवलं सगळं मध खाली ग्रॅव्हिटेशनल फोर्सने खाली पडतो आणि पडलेलं मध पासून आपण गोळा करून घ्यायचं. एक मोकळी पिढी पाहिजे आपल्याला म्हणजे ते साळून ठेवायला एक आणि परत काढून ठेवायला. याला फक्त हवा लागून निघते. आणि एक्स्ट्रॅक्टरमध्ये आपण मध काढण्याची प्रक्रिया आता करतायत. त्याताई ते जे हँडल आहे ते हँडल फिरवत आहेत, त्याच्यामुळे आपण पाहतो की चार ज्या फ्रेम्स आहेत त्या फ्रेम्स गोल फिरत आहेत आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सने त्याचं मत खाली गोळा होतं. ते आपण नंतर दाखवू आपण तुम्हाला. खाली तळामध्ये जर बघितलं आपण तर ते मत गोळा होत आहे. मग फिर हे
उलट्या दिशेने आता आपल्याला परत ते एक्स्ट्रॅक्टरचा हँडल फिरवावा लागतो. दोन्ही बाजूने जेव्हा आपण हँडल फिरवून त्याला गती देतो त्यावेळेला मध हे प्रत्येक सेल्समधून हे खाली ग्रॅव्हिटेशनल फोर्सने जमा होत असतं. आता आपण घ्या का फ्रेम काढण्याची आता सुरुवात करत आहोत. हां खूपच काढला आहे ना, कुठल्या कॉलनीतून काढला त्या कॉलनीत द्यायला पाहिजे होता. चला काढा. कुठल्या कॉलनीतून काढला काय घेतो अशा तऱ्हेने आपण ह्या मधमाशांच्या आपिस मेलिफेराच्या पेट्यांमधलं मध एक्स्ट्रॅक्ट करू शकतो आणि त्या पद्धतीने त्यांना हे करू शकतो. असा धूर देणं हे गरजेचं आहे. धूर दिल्याशिवाय आपल्याला मधमाशा हे होत नाही. आता ह्या जेव्हा बऱ्याच वेळा होतं काय तशी काही फळं पिकतात अतिशय मोठ्या प्रमाणात, तर त्यावेळेला सुद्धा काही मधमाशा असे एका स्टॉलवरती मला हे सगळं चित्र काढा दिसलं होतं. तर लिटिल बी म्हटलं जातं त्या जातीच्या कामकरी माशा ह्या सीताफळाच्या फळावर मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. सध्या परिसरामध्ये फुलांची संख्या कमी असल्यामुळे त्या सीताफळामधून मधमाशा अशा स्वरूपाचं वेगवेगळं अन्न शोधतात, स्वतःच नेक्टर गोळा करायचा प्रयत्न करतात. त्यांचा वेळ हा जायचा बघत असतात. इथं बाकीच्या याच्यावर नाही, फक्त ही जी फुटलेलं सीताफळ आहे याच्यावरती हे काय फुटलेलं सीताफळ आहे याच्यावरती मला जमत माझ्या असं त्यांचं जे काही चुईंग आणि लॅपिंग टाईपची जे काही त्यांचं हे आहे त्यानुसार ते प्रयत्न करून तसं दोन प्रकारच्या मधमाशा आपल्याला इथे दिसत आहेत. प्रयत्न करतात ही जी छोटी मधमाशी आहे ही अपिस फ्लोरिया आहे. तर हे ज्या मोठ्या मधमाशा दिसत आहेत आपल्याला उदाहरणार्थ इथे ह्या अपिस डॉर्सॅटा आहे, म्हणजे दोन प्रकारच्या. शिवाय गांधील माशी पण आपल्याला इथं दिसते, ती पण तिचं पोट भरण्यासाठी आलेली आहे. ती पा गांधील माशी आहे. तशीच ही अपिस डॉर्सॅटा इथे आहे. ओके त्याच्यानंतर आता आपण बऱ्याच वेळा आम्ही नेहमी माझ्या लेक्चरमध्ये पण मी काय सांगितलं मॅडमने पण सांगितलं की पेटीकडे रोज लक्ष देणं खूपच गरजेचं आहे. आता जर लक्षच दिलं नाही म्हणजे याला मी नेहमी कोरिलेशन देत असतो मांडत असतो की तुम्ही समजा एक काय गाय पाळलेली आहे किंवा काही ना काहीतरी पाळलेलं आहे तुमच्या शेतामध्ये घरामध्ये तुमच्याकडे समजा चार गाय पाळलेले आहेत आणि जर तुम्ही त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही तर पर्याय त्या गाईचं काय होईल. तिला खाद्य नाही, तिला पाणी नाही, तिला बाहेर बांधणं नाही, तिला का गोठा नाही अशी बाहेरच बांधून ठेव म्हणजे सोडून दिली तर काय होईल, ती जगणार नाही किंवा तिला प्रॉब्लेम तयार होईल. तशा प्रकारे ह्या मधमाशा आहेत. ओके आता ह्या मधमाशांचं काय झालंय हे तुम्हाला मी इथं दाखवतो. बघा तुम्ही ह्या आता याच्यामध्ये सगळं क्लिअर. आता आपण ही बघा इतक्या प्रकारचं गेली कित्येक वर्ष याला स्वच्छ न केल्यामुळे. नमस्कार. हे बघा इथे खूप सारे वेगवेगळे ही अपिस मेलिफेराची पेटी होती. आवाज येतोय? येडगाव तालुका जुन्नरच्या श्री काशीद यांच्या आवाज येतोय का? आणि गेल्या वर्षी अपिस मेलिफेराची पेटी मिळाली होती. तर अपिस मेलिफेरा मुळातच मी नेहमी सांगत असतो की ही युरोपियन मधमाशी आहे. ह्या युरोपियन मधमाशा आपल्या जर योग्य त्या प्रमाणात त्यांना खाद्य किंवा त्यांचं जर नीट त्यांना पाहिलं नाही तर त्या निघून जातात. तर त्याप्रमाणे त्या निघून गेल्या. पण इथे त्यांच्याजवळच एका मोठ्या खोडामध्ये
अपिस सेरेना इंडिका भारतीय मधमाशी जी म्हणतो आपण, त्याचं पोळं होतं ते त्यांनी कापलं. कापल्यानंतर त्याच्यामधल्या ज्या अपिस सेरेना इंडिका ज्या भारतीय मधमाशा असतात त्यांची सातेरी मधमाशा म्हटलं जातं. ह्या सातेरी मधमाशाची ही कॉलनी आहे आणि आपण पाहिलं नीट आत्ता तर यांनी अपिस मेलिफेरामध्ये ही सात पोळी केलेली आहेत. म्हणजे मेलिफेराच्या पेटीमध्ये का त्या निघून गेल्या तर त्याचं कारण म्हणजे वॅक्समॉथ. त्याचेही आपल्याला इथे आता खूप मोठ्या प्रमाणात ककून्स इथं दिसत आहेत. शिवाय वेगवेगळे किडे पण आहेत. ते बघा इथे तुम्ही बघितले तर पाली दोन सापडल्या काही इथे आता बघितले तर आपण तुम्हाला गोगलगाई इथे आहेत. म्हणजे आणि खूप सारा कचराही त्याच्यामध्ये आहे. परंतु ह्या अपिस सेरेना इंडिकाच्या ह्या ज्या कॉलनीमधल्या ज्या माशा आहेत ह्या माशा इथे असल्यामुळे ह्या राहिल्या आहेत इथे, कारण दुसरीकडे कुठे त्यांना जागा नाही आहे त्याच्यामुळे ह्या इथं राहिलेल्या आहेत. तर अपिस सेरेना इंडिकाची पेटीच वेगळी असते तर ती पेटी आता नवीन आणून त्याच्यामध्ये लवकरच ही ट्रान्सफर केलं पाहिजे असं हे चित्र आहे. धन्यवाद. प्रकारच्या किडी आणि त्यांचे कोष सुद्धा आपल्याला दिसत आहेत. मी जास्तीत जास्त स्वच्छ करायचा प्रयत्न करतो आहे आता, परंतु नवीन पेटी येईपर्यंत ही जास्तीत जास्त स्वच्छ कशी इकडे करा ह्या बाजूने. हे बघा इथे गोगलगाय पण आहे आणि याचे पण हे आहेत. हे बघा इथे त्या हिने डंख मारला. आता तिने एका एका माशीने मला डंख मारलेला आहे. बाय बाजूला सरकतो आता जरा. म्हणजे हा मोठा प्रश्न आहे आता. आता काय करूया माहिती का आपण करा. तर हा जो किस्सा आहे हा किस्सा असा आहे की आमच्या तालुक्यामधलं जे कृषी विज्ञान केंद्र आहे त्यांनी काही शेतकऱ्यांना पेट्या दिल्या होत्या. प्रत्येक शेतकऱ्याला एक एक पेटी द्यायची व्यवस्था केली. परंतु ती पेटी नेल्यानंतर त्याचं नियोजन कसं करावं किंवा त्याचं व्यवस्थापन कसं करावं या संदर्भातली माहितीच नाही काही कोणाला. पेट्या तर दिल्या शेतकऱ्यांना, फुकट पेट्या मिळाल्यावर फुकटल्याला काही त्याचा अर्थ नसतो आणि फुकट मिळाल्यावर त्याची व्हॅल्यू नसते. तर ह्या हे यांनी ही पेटी यांना मिळाली. यांनी ती पेटी 4 वर्षापूर्वीची घटना ही 2018 तेव्हा त्यांना पेट्या मिळाल्या. त्यांनी त्या नेल्या ठेवल्या. पुढचं काय करायचं माहीत नाही. नंतर काही दिवस त्याच्यातून माशा जायत करत होत्या आणि त्याच्यानंतर काही दिवसानंतर त्याच्यामधून पूर्णपणे त्या माशा निघून गेल्या आणि पेटी रिकामी पडली. रिकामी पडल्यानंतर त्यांनी ते त्या झाडाच्या खाली तिथे ती पडलेली होती. आता पलीकडे एक झाड होतं, त्या झाडाच्या कुठेतरी त्यांनी ते कापलं वाटते झाड आणि त्याच्यामधून ते एका त्या खोडामध्ये ती सातेरी मधमाशी होती. सातेरी मधमाशी ही अंधारात राहायची सवय तिला आणि त्याच्यामुळे झालं काय, ते सातेरी मधमाशीचं जे पोळं आहे तिथून ते निघालं आणि अंधार कुठे त्यांना जवळ दिसला तर इथे हा अंधार चांगला सापडला त्यांनी आणि त्या अंधारामध्ये त्या सातेरी मधमाशीच्या पोळ्यांनी सात गर्टी करून त्या तिथे राहिल्या. आता राहिल्यानंतर ते मालकाला एक दिवस सहज ते पाहत होते आणि त्याचं लक्षात आलं अरे हे तर मोकळं पेटी होती आणि इथे काही आता 2 वर्ष काही सापडलं नाही आणि आता इथे काही माशा जातात येतात असं त्यांनी बघितलं आणि मग लक्षात आलं की तरी काहीतरी गडबड आहे. त्यांनी मला फोन केला. फोन केल्यानंतर त्यांनी मला म्हटलं की सर असं इथं 4 वर्षापूर्वीची पेटी पडली आहे पण इथं काहीतरी माशा दिसत आहेत. म्हटलं काय हरकत नाही, चांगलं तुमचं लक आहे म्हणा तर मी येतो तिकडे पाहायला. मग मी गेलो होतो पाहायला, ते सगळं पाहिलं, हे सगळे कोष काढले, ती पेटी स्वच्छ करून घेतली, यातल्या बाकीच्या ज्या रिकाम्या पडलेल्या फ्रेम्स आहेत त्या काढल्या मी. हे बघा इथं तीनच फ्रेम ठेवल्या. बाकी इतक्या प्रकारचं गेली कित्येक वर्ष याला स्वच्छ न केल्यामुळे हे बघा इथे खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या किडी आणि त्यांचे कोष सुद्धा आपल्याला दिसत आहेत. असं सगळं ते स्वच्छ करून घेतलं, जास्त स्वच्छ करायचा प्रयत्न. आणि परंतु नंतर मग हे सगळं झाल्यानंतर आता ती पेटी पण आलेली आहे. त्याचं जे क्वीन सेपरेटर आहे, कारण त्याला क्वीन सेपरेटर लागतं, कारण ही सातेरी मधमाशी आहे. त्याच्यामध्ये ते मगाशी तुम्ही मॅडमने सांगितलं गड, ते एक खाली जो असतो तो म्हणजे
ब्रूड चेंबर वरती असतो हनी चेंबर, तर त्याच्यामधून ब्रूड चेंबर आणि हनी चेंबरमध्ये एक सेपरेटर लागतो, ते पण आत्ता आलेलं आहे. आता हे उद्या मी सकाळी जाणार आहे आणि उद्या जो काही त्याचा व्हिडिओ जो होईल तो उद्या दुपारच्या कार्यक्रमात मी तुम्हाला दाखवेन. उद्या दुपारी जो कपाला कार्यक्रम आहे तेव्हा हा त्याचा उद्या सकाळचा जो व्हिडिओ तयार होईल तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन की कसं मी ते ह्या सातेरी मधमाशाच्या ऑफिस मेरी फेराच्या पेटीमधून त्या पेटीमध्ये त्यांना ट्रान्सफर केलं. हे सकाळी उद्या तुम्हाला उद्या दुपारच्या 2:00 कार्यक्रमामध्ये दिसायला मिळेल. ओके, तर आता हे सगळं झालं. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि याच्यामध्ये आता जे आजचा जो विषय होता मला दिलेला तो आता आपण इथे संपलेला आहे. मी सांगितलं की सूर्यफूल हे मोठ्या प्रमाणात लावणं, मोहरी लावणं, बाकी सगळ्या इतर जी काही झाडांची नावं सांगितली, म्हणजे एक साधारणपणे 25 ते 30 प्रकारची झाडं जर तुमच्या मधुबनाच्या एरियात असतील तर मला नाही वाटत मधमाशा कुठे जाऊ शकतात. म्हणजे याला मी एक दुसरं उदाहरण देत असतो की उदाहरणार्थ तुमच्या घरामध्ये एक 4 माणसं आहेत, ओरिजिनल माणसं, तुमची घरी तुमची पत्नी असेल, 2 मुलं आहेत किंवा आई वडील आहेत, 6 माणसं आहेत आणि तुमच्याकडे 4 माणसं पाहुणी आली आणि जर त्या 4 पाहुण्यांना तुम्ही खायला रोज सकाळी नाश्ता दिला, त्यांची झोपायची व्यवस्था केली, तुम्ही त्यांना चांगली अंथरूण पांघरून दिलं, त्यांना 2 वेळेस जेवण दिलं, चहा नाश्ता दिला आणि अशा प्रकारे जर पाहुण्यांचं तुम्ही चांगल्या प्रकारे उठबस केली तर ती पाहुणी तुमच्या घरामधून कधी जाणार नाही, ती पाहुणी घरात राहतीलच काय. पण जर त्या पाहुण्यांना तुम्ही उपाशी ठेवलं तर ती पाहुणी निघून जातील काही दिवसामध्ये. त्याचप्रकारे मधमाशा मी पाहुण्याच आहेत आपल्या, तुम्ही त्या पाहुण्यांना चांगल्या प्रकारे खायला द्या. त्या म्हणत नाही की मला तुम्ही खाऊ घाला, त्या म्हणतात आम्ही आमचं अन्न शोधतो पण तुम्ही अन्न तयार करा. माझं अन्न आमचं जेवण जे आहे हे आमचं जेवण तुम्ही आमच्या भोवती जमा करा, तयार करा तुम्ही फक्त, आम्ही आमचं जाऊन घेऊन येतो, आम्ही आमचं पाणी आणतो, आम्ही आमचं टॉयलेटला बाहेर जातो, आम्ही तुम्हाला त्रास देत नाही, आम्ही तुम्हाला उलट मध देतो आणि तुमच्या पिकाचं पॉलिनेशन पण करतो. एवढं सगळं त्या सांगतायत पण आपल्या शेतकऱ्यांना कधी त्यांचे डोळे उघडणार आणि कधी त्यांच्या कानामध्ये ऐकू जाणार तिचं म्हणणं हाच एक प्रश्न आहे. ह्या पॉइंटवरती मी माझं थांबवतो आणि आता कोणाचे प्रश्न असतील तर घ्या. धन्यवाद सर. आदित्य मस्के सर तुम्ही सध्या कुठे? आदित्य मस्के सर अनम्यूट करा. आदित्य मस्के शेतामध्ये सर. तिथं हनी बी आहे का, मधमाशा आहे का? हो सर. व्हिडिओ ऑन करा डुमरे सर, तुमची स्क्रीन स्टॉप करा. हो तेच केलं की ओके. हा माहिती सांगा आदित्य सर ती थोडीशी काय ही. ओके आदित्य मस्के सर सांगा बरं काय पटकन, किती दिवस झाले येऊन याला? सर याला याला येऊन सर आता कमीत कमी 15-20 दिवस होत आले. हा म्हणजे यांचं पोळं बांधायचं काम अजून चालू आहे. हो सर. बरोबर. आणि हे तुमचं काय बेल्ट कसले दिसत आहेत ते? सर ते आमच्या शेतामध्ये ती पीटी जी आहे ना ती विहीर आहे आमच्या शेतामध्ये. हा पीटी आहे ना तिच्यावरती बसलेला आहे आणि आम्ही आमच्या शेतामध्ये समज दरवर्षी हरभरा ज्वारी अशी पिकं घेतोत ना त्यामुळे आमच्याकडे आता पीटी ठेवण्याची सोय नाही ना त्याच्यामुळे आम्ही आमच्या शेताची जी वळण आहे मोठी वळण आहेत ना त्याच्यावर असे लिंबाचे किंवा चिंचेचे असे मोठमोठे झाड लावलेले आहेत ना त्याच्यावर ते बसतात माशा मोवळ येऊन बसत आणि त्याच्यामुळे आमच्या उत्पन्नात ही दीडपट उत्पन्नात वाढ होते आणि जी क्वालिटी जी पण एकदम भारी म्हणजे चांगली भेटते गुणवत्ता. आता ही जी आहे बरं का आदित्य, ही जी फुलोरी मधमाशी आहे ही फुलोरी मधमाशी आहे हिचं वैशिष्ट्य असं आहे की ही कधी एका जागी राहत नाही आणि एका जागी राहत नाही ही नेहमी फिरत असते आणि ती फिरली की काय होतं ती एका फुला शेतातून दुसऱ्या शेतात किंवा एका भागातून दुसऱ्या भागात जात असते आणि छोटस घरटं करते, एक सिंगल घरटं बांधते. ही अपिस फ्लोरिया नावाची फ्लोरी मधमाशी आहे. परंतु मी काय म्हणेल जर तुझ्या भागामध्ये तू सतत 365 दिवस त्यांना खायची व्यवस्था केली तर ह्या ज्या पाहुण्या तुझ्याकडे आलेल्या आहेत त्या जाणार नाहीत कुठं, ह्या त्याच्या तिथंच राहतील, त्याच भागामध्ये कुठं ना कुठंतरी सारखी पोळी करतील आणि तिथेच त्या राहतील. त्यांना पण जेवायला द्यायची व्यवस्था करा. आता हे थोडक्यात तुझ्याकडे पाहुणे आलेले आहेत त्यांना पाहुण्यांना रोजच्या रोज जेवायला द्या म्हणजे जेणेकरून त्याचा फायदा. हो सर. ओके
बोला अजून एक महत्त्वाचं की बरं का दिवेकर सर हे अशा प्रकारच्या फुलोरी मधमाशा 17 महिने एका जागी सोडून गेलेल्या नाहीत अशा माझ्याकडे रेकॉर्ड्स आहेत सर 17 महिने होऊन गेले त्याला सर आता 17 महिने चाललाय त्या अजूनही तिथेच आहेत कारण का तो रोज त्यांना खायला दिलेला आहे त्यांना जेव्हा म्हणजे थोडक्यात त्यांची अन्नाची उपलब्धता मी करून दिली म्हणून त्या फुलोरी मधमाशा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर कुठे गेलेले नाही ठीक आहे काही लोकांचे प्रश्न असतील तर आपण प्रश्न घेऊ हँड रेज करा श्रीकांत वाघमारे सर आपला प्रश्न विचारा आम्ही करू श्रीकांत वाघमारे श्रीकांत वाघमारे नमस्कार सर श्रीकांत वाघमारे बोलतो औरंगाबाद बोला शेतकरी आहे मी शेतामध्ये 2 वर्षापासून मोहोळ असते कंटिन्यू माशा मग त्या काढत नाही आम्ही कारण ते आपल्याला पॉलिनेशन साठी लागते माझ्याकडे मका असतोय शेवगा आहे झेंडूचे फुलं लावलेले आहेत त्यांच्यासाठी आणि उन्हाळ्यात त्यांना गुळ पाणी पण ठेवतो मी 2 वर्षापासून आहेत पण ते जागा बदलतात तर ते म्हणजे मधमाशांना इजा न होता त्यातलं आपल्याला मध काढता येते कारण आपण काही दिवस मधमाशा उठून दुसरीकडे जातात पण ते पोळं रिकाम असतं हा बरोबर ना पोळं रिकाम असतं ते सगळं मध पिऊन घेतात आणि निघून जातात हा मग आपल्याला तसं काही करता येईल काय माहिती का एक तर आहे की प्रथमतः त्या आहेत हे महत्वाची एक गोष्ट दुसरी गोष्ट त्या जर 6 महिन्यापेक्षा जास्त दिवस तुम्ही एका जागी टिकवल्या तर तुम्हाला मध काढायची सुरुवात करता येईल तुम्ही जर का तिला तिची जागा ती सारखी बदलत राहिली तर पर्यायी होणार काय त्याच्यामधलं मध त्या पिणार आणि निघून जाणार म्हणजे सारख्या 2-2 महिन्यांनी त्या जागा बदलत चालल्या तर त्या काही फायदा त्याचा होणार नाही त्याच्यामुळे तुम्ही काय करा प्रथमतः त्यांना खाण्याची व्यवस्था भरपूर करा चांगल्या मोठ्या प्रमाणात करा म्हणजे जेणेकरून ती 6 महिने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेली नाही पाहिजे याची जर तुम्ही व्यवस्था केली तर मी असं म्हणेल की त्या मधमाशा जागेवर राहतील आणि मग तुम्ही मधाचं कसं काढायचं हे शास्त्रशुद्ध टेक्निक आहे त्या टेक्निकने जर त्या काढल्या तर त्या मधमाशा मरत पण नाहीत आणि पुन्हा ते जे पोळं आहे ते पोळं गुडसहित परत बांधून ठेवावं लागतं त्याला आपल्याला तर ते काम करायची म्हणजे तसं करता येऊ शकतं 2 वर्षापासून आहेत सर शेतात आता सध्या हा मग ते आहेत ना जागा म्हणजे याचा अर्थ असा आहे पण तुम्ही सांगता जागा बदलताय ना त्या हा पण ते शेवग्याच्या झाडावर असतात ना मग शेवग्याची ते त्याचं हार्वेस्टिंग झाल्यावर झाडाची छाटणी करावी लागते हा मग छाटणी त्या झाडाची करायची नाही तेवढं लक्षात ठेव ठेवले होते मी ते 2 झाडं पण तरी गेल्या त्या हा म्हणजे याचा अर्थ त्यांना अन्न कमी पडले पण आपल्याकडे आता मका आहे झेंडूचे फुलं लावलेत मुद्दा मी आपण मी सांगितलं ना की कमीत कमी 25 ते 27 प्रकारची झाडं तुमच्याकडे 30 प्रकारची झाडं वेगवेगळ्या जी काही आम्ही आता उद्धृत केली ती जर असतील तर त्या कुठे जाणार नाही तिथेच असतील कुठेतरी त्या भागातच असतील त्या आहेत सर शेतात आहेत ना आहेत ना मग कसं आहे की एका जागेवर जर ते 6 महिने राहिल्या एकाच झाडावर तर तुम्हाला त्यातून मध काढता येईल अन्यथा त्या जागा स्थलांतर केलं की त्या तुम्हाला काही त्याच्यापासून फायदा होणार नाही म्हणजे मध काढता येणार नाही त्या आहेत तर ते परागीभवन करतील परागीभवनाचा फायदा तुम्हाला होईल परंतु त्या मधाचा काय पासून तुम्हाला करता येणार नाही एक्स्ट्रॅक्ट करता येणार विलास मते सर प्रश्न विचार आपला विलास मते अनम्यूट करा विलास मते उत्तम उत्तम सर हॅलो हा विलास मते सर विचार सर माझ्याकडे एक पेटी आहे सातेरीची हॅलो आवाज येत आहे सर हा येतो सातेरीची पेटी आहे पण मला काय म्हणायचं आहे की डिअर राणी शिवाय राहू शकते का माशांचा संच त्या पेटीमध्ये राणी नाही आहे पण राणी शिवाय राहू शकते का असं विचारायचं तुम्हाला प्रश्न हो आता हे मॅडमने सुद्धा त्यावेळेस सांगितलं ते तुम्ही जर ऐकलं असेल त्यांचं म्हणणं तर त्याच्यामध्ये लक्षात आलं असेल की मधमाशीची मध्ये राणी माशी फार महत्वाची आहे आणि ती जर नसेल तर कशी राहू शकेल भारताला पंतप्रधान नसेल तर भारत देश फार दिवस चालू शकत नाही 2-3 दिवसामध्येच लगेच नवीन पंतप्रधान द्यावा लागतो तशा प्रकारे आहे ते राणी राणी जर असती तर वर्षभरामध्ये एखादं तिचं अंड दिसलं असत दिसलं असत म्हणजे कसं माहिती काय का तुम्ही नीट पाहिलं का पहिली गोष्ट आणि ब्रूड चेंबर तुमचा व्यवस्थित आहे का ब्रूड चेंबर आता तुमच्याकडे सातेरीची मधमाशी 25 पेटी म्हणताय ना मग ब्रूड चेंबर तुमचा नीट आहे का त्याच्यामध्ये क्वीन सेपरेटर आहे का जो हनी चेंबर आहे तो हनी चेंबर कधी तुम्ही बघितलाय का
रोज तिच्याकडे जर पाहिलं तर आणि जर ती आहे तिथं म्हणताय तर राणी असणारच आहे 100%. कारण राणी नसले, राणी नसेल तर हार्डली 8 दिवसाच्या आतमध्ये ती पेटी कमी झाली असती. तुम्ही किती म्हणता 1 वर्ष झालंय ना आता, आता म्हणताय 1 वर्ष जर झालेलं आहे तर ती राणी माशी तिथं आहेच, त्याच्याशिवाय ती बाकीच्या माशा राहूच शकत नाही. आता तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवला की थोड्या वेळापूर्वीचा, 4 वर्षापूर्वीची ती काय झाली ती व्यवस्था. डॉक्टर उत्तम सर आपला प्रश्न विचारा. डॉक्टर उत्तम सर मान्यवरांना विनंती की आपले म्हणजे थोडक्यात प्रश्न विचारा, नंतर तुम्ही फोनवरती हे करू शकता कारण इतर सर्वांना आपल्याला थोडस म्हणजे बोलण्याची संधी द्यायची. डॉक्टर उत्तम सर प्रश्न विचार आपला. डॉक्टर उत्तम सर. डॉक्टर प्रदीप मेंढे. हॅलो. हॅलो सर, माझा आवाज पोहोचतो का? हा पोहोचतोय. हो सर. हेमंत सर, आता जर आपल्याला हे शेतकऱ्यांच्या रोजगार निर्मितीसाठी हा व्यवसायाचा विचार केला तर एक फॅमिली समजा नवरा बायको आई वडील आणि मुलगा मुलगी ते कॉलेज ते शाळेतल्या मुलांना तुम्ही म्हणता मोटिवेट करू शकतो, तर अशा फॅमिलीला जर सेल्फ सस्टेन स्वयंपूर्ण व्हायचं असेल तर किती मिनिमम क्षेत्र पाहिजे आणि किती मिनिमम इन्व्हेस्टमेंट पाहिजे? बघा, इन्व्हेस्टमेंट ही इकडची तिकडची आहे, पण जमीन तर तुमची स्वतःची असेल आणि तुम्ही तुमच्याकडं ही झाडं लावण्याची योग्य ते प्रमाणामध्ये आणि योग्य त्या दिनांकाला जर तुमची व्यवस्था असेल तर तुम्ही 10 पेट्या पाळल्या तर मला नाही वाटत काही फारसं अवघड जाईल त्याच्यामध्ये. चांगलं सेल्फ सस्टेन्शन युनिट मी कितीतरी पाहिलेले आहेत. आता मी जेव्हा त्रिपुरा राज्यात होतो त्यावेळेस एक 20 पेट्यावाला सदन शेतकरी पाहिला, जमीन त्याची हार्डली 1/2 एकर होती, पण तो 1/2 एकरामध्ये असं काही नियोजन करत होता का त्या 20 पेट्यामधून चांगल्या प्रकारचं मध उत्पादन घेत होता, शिवाय वॅक्स उत्पादन घेत होता. त्याचा व्हिडिओ पण माझ्याकडे आहे. त्याच्यामध्येच तो बदक पालन करत होता, बदक पालनामध्ये पण त्याला चांगले रिम्युनरेशन मिळत होतं. म्हणजे बदक पालन, मासे पालन, मधुमक्षिका पालन हे सगळं तो करत होता 1/2 एकरामध्ये, 20 गुंठ क्षेत्र स्वतःचं फक्त. आणि त्याच्यामध्ये त्याला खूप चांगल्या पद्धतीने त्याने स्वतःच फॅमिली एकदम अशी चांगल्या पद्धतीने रन करत होता. मी त्याला जवळपास एक दिवसभर आम्ही त्यांच्या क्षेत्रावरती होतो त्या 20 गुंठ्यामध्ये आणि सगळ्या प्रकारचं त्याच्यामधले जे एंटरप्राइजेस आहेत त्या झाडांच्या पासून मिळणारं उत्पादन असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, एक सेल्फ सफिशियंट युनिट म्हटलं तरी चालेल ते होत होते. डॉक्टर मेंढे सर. हा सर, मला एक विचारायचा होता ते मधमाशाच्या फायद्यामध्ये जे आपण सांगितलेलं आहे की थायरॉइड किंवा आर्थरायटिस मध्ये जर त्यांना डंख दिला तर त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो, अशा प्रकारची टेक्निक डेव्हलप केलेली आहे का त्याची हे प्रोसेस करण्यासाठी? काय काय तुमचा प्रश्न काय समजला नाही, आवाज नाही नीट आला बरोबर. हॅलो. आवाज नाही नीट, आवाज कमी आहे. हा सर, आवाज आता येत आहे का सर? हा येतोय. हा सर, जे मधुमक्षी चावल्यानंतर जे काही फायदे होतात म्हणजे जसं आर्थरायटिस मध्ये किंवा थायरॉइड मध्ये त्याचा बेनिफिट होते, तर ती प्रोसेस करण्यासाठी असे काही टेक्नॉलॉजी आहेत ना? टेक्नॉलॉजी आहेत की? आहेत आहेत आहेत. ते कुठे कुठे शिकायला मिळेल सर? ते या माझ्याकडे, मी शिकवतो तुम्हाला. तुमच्या तुमच्यावरती स्वतःचा प्रथम प्रयोग करूया. तुम्हालाच प्रथम चावून देतो भरपूर ठिकाणी आणि मग तुम्हाला लक्षात येईल की चावल्यानंतर काय होते. नाही सर, मी कृषी पर्यटन केंद्र या उद्देशाने मी बोलत आहे की आमच्याकडे. त्यासाठी त्यासाठी ट्रेनिंग घ्या, तुम्ही ट्रेनिंग घ्या माझ्याकडे. सर आपला नंबर चॅट बॉक्स मध्ये मिळाला? हो टाकतो टाकतो. हो, मी व्हॉट्सअप ग्रुप मध्ये टाकतो नंबर. व्हॉट्सअप ग्रुप मध्ये पण टाकतो, चॅट बॉक्स मध्ये पण टाकतो. श्रीमंत कदम मांडे सर प्रश्न विचारा. श्रीमंत. उत्तम जगदाने सर. बोला. हा मी बोलत होतो सर, मध्ये कट झाला. तर मला हे विचारायचं होतं, सरांचे किंवा संस्थेचे युट्यूब चॅनल आहे का? एवढे सगळे व्हिडिओ वगैरे ते बोलतात त्याचा आहे का? हो आहे की. मग तो आम्हाला शेअर करा सर. आता मला त्रिपुराची व्हिडिओ पाहायची इच्छा आहे. आणि दुसरं असं विचारायचं होतं सर की आपल्याला ह्या ज्या बिग हाऊसेस आहेत मध बनवणाऱ्या, मग हे कसं बनवतात? डावर, पतंजली, अजून किंवा त्या संदर्भात मी बोलणं योग्य नाही. ओके सर. आणि दुसरं मला असं म्हणायचंय की आपला महाराष्ट्र आणि भारत हे स्वयंपूर्ण आहे का मधासाठी, जगाचा विचार केला तर? नाही.
कितीने कसं आहे पर्सेंट टक्के 25% चीन मध्ये जवळपास 5 लाख टन 5 लाख काय हे क्विंटल एवढं ते उत्पादन करतात आणि आपल्याकडे फार त्याच 1.20 पर्यंत आहे. म्हणजे खूप आपण खूप पिछाडीवर आहोत, प्रचंड पिछाडीवर आहोत. आपल्याला खूप काम करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला काय बॉक्समध्ये एक प्रश्न आहे श्रीमंत कदम मांडे सरांचा की दुराने माशांचे डोळे जातात असे जुने माणसं बोलतात, तर ते खरं आहे का? जुनी माणसं काही पण बोलतात हो, जुनी माणसं तर म्हणतात तिथं भूत आहे. तर काही खरोखर भूत असतं का? नसतच ना. तसं हे प्रकार आहे, ओढ्याला भूत असतं असं खूप. मला मला माझी लहानपणी आजी सांगायची की तिकडे ती काय ती हाडळ आहे, तिकडे भूत आहे. ते कुठे कसं कस कसलं काय आहे? तसं काय नाही. ठीक आहे, अजून काही प्रश्न आहेत कोणाचे? बऱ्यापैकी आपण प्रश्न घेतलेले. जगदाळे म्हणून कोणीतरी हँडवर्क हँड जगदाळे बघा कोण आहे. जगदाळे सर अनम्यूट करा, अनम्यूट करा. सर मी बोलत असतानाच बाहेर पडतोय असं होतं, काहीतरी रेंज प्रॉब्लेम आहे. तर सर अजून एक आवाज गेला. आवाज ठीक आहे सर, तुम्ही सरांशी फोनवरती पण कॉन्टॅक्ट करू शकता, काय अडचण नाही. अजून बाकीचे काही प्रश्न असतील तर अनिल पवार कोण आहेत? अनिल पवार, अनिल पवार एकच मिनिट. अनिल पवार सर अनम्यूट करा. हा सर, आमच्याकडे ना एपिस फ्लोरिया जास्त असतात, तर सर त्यांना असं बॉक्स मध्ये पाहता येईल का? नाही नाही नाही. त्या असं मोकळ्याच राहतात का सर? त्या मोकळ्याच राहतात, त्यांना पाळण्याची व्यवस्था ते त्यांच्याकडे ती ती क्षमताच नाही ती पेटीमध्ये राहायची. हा सर, जर आपण समजा एखाद्या छोट्याशा काड केल्या, ती काडकी कट केली, रात्रीच्या वेळी ती उचलून आपल्या शेताच्या जर समजा जिथं फुलं आहेत तिथं आणून ठेवली तर? नाही, त्याला बांधावी लागेल झाडाला बर का. ती समजा ती काडी अशी व्यवस्थित सावलीत वगैरे व्यवस्थित हे करून सेटलमेंट करून व्यवस्थित ठेवली तर म्हणजे फुलांच्या ठिकाणी झाड बदलू शकतं. समजा एखाद्या आंब्याच्या झाडावर आहे आणि तिथं तुम्ही ती कट करून दोन्ही बाजूला सावकाशपणे कट केली आणि तिला दुसऱ्या झाडावर म्हणून बांधली तर ते राहतात. ते काय तसं काही हे नाही, परंतु त्यांना पेटीमध्ये पाळता येत नाही आपल्याला. पेटीमध्ये नाही. मधमाशी मेन कशी तयार? विशाल गोतारकर नावाचा एक कोणतरी विचारतोय मधमाशीने मेन कशी तयार करतात. मधमाशी ज्या मेन तयार करण्याचं जे काही काल मॅडमनी पण सांगितलं बोलते की आज जॉईन झाले असावेत असं वाटतंय किंवा काल नसावेत म्हणून त्यांनी हा प्रश्न विचारलाय. पण मी एक मिनिटात सांगतो की ज्या वर्कर्स बी असतात त्या वर्कर्स बी जेव्हा 10 ते 16 दिवसाच्या होतात, त्यांचं आयुष्य असतं 10 ते 16 दिवस, त्यावेळेला त्यांच्या शरीराच्या मागच्या भागातून म्हणजे ज्याला ऍब्डोमेन म्हटलं जातं, धड म्हटलं जातं, त्या धडाच्या खालच्या बाजूनी मेनाच्या अशा लढ्या बाहेर पडतात आणि त्या लढ्यामधून ते मेन पाझरतं. ते तोंडाच्या साह्याने त्यांचं जे च्युईंग आणि लॅपिंग टाईप ऑफचं तोंड आहे त्या तोंडाच्या साह्याने त्या हे करत असतात, घर बनवत असतात. ओके, एक शेवटचा प्रश्न घेतो मी श्रीकांत वाघमार यांचा चॅट बॉक्स मधला. शेतात असलेल्या मधमाशाच्या पोळ्यामधून मध कसा काढावायचा व्हिडिओ असेल तर तुम्ही थोडस तुम्ही पाठवू शकता ग्रुपमध्ये. बर ठीक आहे, ठीक आहे. मी यानंतर देवदत्त दिवेकर सरांना विनंती करतो की सर आपण आजच्या कार्यक्रमाचा आभार प्रश्न करतो. मला वाटते प्रश्न कुणाचे राहिले नसतील, नसावेत अशी आशा करूया. उद्या पण आपल्या मान्यवर आहेत, जर अजून काही असेल तर तुम्ही उद्या पण डिस्कस करू शकता. बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं सरांनी दिली, मगाशी मॅडमनी त्यांच्या सेशनच्या शेवटी प्रश्नांची उत्तरं दिली. मला वाटते आज थोडी संख्या कमी झालेली दिसते, काल जवळजवळ 84 पर्यंत आकडा होता पण आज 55-56 आसपास लोक आहेत. तर मी काल पण विनंती केलेली, आज पुन्हा एकदा करतो की हे 3 दिवसाचं प्रशिक्षण हे कंटिन्युअस म्हणजे एक सातत्याने होणं आवश्यक आहे. कारण काल काही गोष्टी सांगितल्या होत्या, आज काही गोष्टी त्याच्याच कंटिन्युएशनमध्ये आज सांगितल्या, आणखीन उद्या परत आपल्याला या दोन्ही वक्त्यांच्याकडनं या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. तर मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की सेशन चुकवू नका. फक्त आपला दुपारचा सेशन आहे हा आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल. तुम्हाला तर होईलच आणि तुमचे इतर मित्र मैत्रिणी तुमचे नातेवाईक या सगळ्यांच्या पर्यंत ह्या गोष्टी तुम्हाला पोहोचवता येतील. या कार्यक्रमाचा उद्देशच तो आहे
की ह्याच्याबद्दलची जनजागृती होणं आवश्यक आहे. आता डोंबरे सरांनी आपल्याला एक उदाहरण पण त्याच्याबद्दलचं सांगितलं की चायनाच्या आपण किती मागावं, तर या संदर्भात जोपर्यंत जनप्रबोधन होत नाही, लोकांच्या पर्यंत ही माहिती पोहोचत नाही, तोपर्यंत या गोष्टी आपल्याला साध्य करता येणार नाही. आणि मला असं एक वाटत होतं की सर मगाशी तुम्ही त्याचा उल्लेख केला की आम्ही सुद्धा आमच्या सहकार क्षेत्राबद्दल आता या बाबतीत विचार करतोय की सहकार क्षेत्र खूप चांगल्या पद्धतीने काम करते, सगळेजण सहकार क्षेत्राशी निगडीत आहेत, लोकांना माहिती नाही आहे की ते कशा पद्धतीनं सहकार क्षेत्राशी निगडीत आहेत. तर एक जनजागृती करणं खूप आवश्यक आहे. तर आमचा पण तो प्रयत्न आता येणाऱ्या काही कालावधीमध्ये आमचा तो प्रयत्न राहणार आहे की शाळेतल्या मुलांना, कॉलेजमधल्या मुलांना या गोष्टी आपण कशा त्यांच्यापर्यंत पोहोचवता येतील, की सहकार म्हणजे काय आहे, ते लोक सहकार साखर आपण जी साखर खातो ती सहकारी साखर कारखान्यात येते, दूध पितो ते दूध सहकारी दूध संघात येतं, चहा पूड आपण घेतो ती चहाचे मळे सहकारी तत्वावरती चालणार आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी सहकारातनं त्यांच्यापर्यंत पोहोचतात. त्याच पद्धतीनं या मधमाशी पालन हा जो व्यवसाय आहे किंवा हा जो एक शेतीपूरक व्यवसाय आहे या संदर्भातली माहिती आपल्याला जनसामान्यांच्या पर्यंत पोहोचवणं खूप आवश्यक आहे. आणि तुम्ही दोघही त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करताय आणि मला असं वाटतं की आपले जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांनी सगळ्यांनी याचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा करून घ्यावा अशी माझी सर्वांना विनंती राहील. तर आज आपण दोघांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, आपल्या दोघांचेही त्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा आपल्या परवानगीने इथं घेतो आणि आपण उद्या दुपारी पुन्हा 2 वाजता आपण परत भेटू. खूप धन्यवाद सर. आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. आपण सर्वांचे खूप खूप धन्यवाद.